हॉ सिंगलेत डिसिजन कळवणं गरजेचं आहे घ्या दोन मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्रक्षण लावून घेणं गरजेचं आहे आयोजक जरी टीम असली तरी पॅनलाइज केलं जाऊ शकतं याची दखल आपण घ्या पण विचार जर केला तर कळमजाय माता स्पोर्ट क्लब समस्त ग्रामस्थ निघडाळे भीमाशंकर म्हाताराबाचवाडी कोटेवाडी पुरस्कृत दुसरं वर्ष क्रिकेटच्या स्पर्धेचं भीमाशंकर एन पी एल चषक ही नामवंत क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो तब्बल एक्कावन्न हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादी युवक संघटना निघडाळी भीमाशंकर म्हाताराबाचवाडी दुसऱ्या क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपयांचं पारितोषिक कळमजाय माता क्रिकेट क्लब निघडाळे ग्रामस्थांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक एकतीस हजार रुपयांचं कळमजाय माता क्रिकेट क्लब निघडाळे भीमाशंकर मथोराबाजवाडी यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांक एकवीस हजार राष्ट्रवादी युवक संघटना निघडाळे भीमाशंकर मथोराबाजवाडी सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्याचबरोबरीनं विचार जर केला तर या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चषक सौजन्य ज्यांचं लाभलं कळम जाय माता क्रिकेट क्लब निघडाळे भीमाशंकर मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक एल ई डी अमोलजी खमसे कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच बेस्ट कुलर ओंकार कोडीलकर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आणि विवेकजी पवार साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी शूज निलेशजी लोकर युवा उद्योजक बेस्ट बॅट्समनसाठी आकर्षक बॅट अमित इनामदार राधे हॉटेल यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच मेडल सौजन्य अनिकेत कोळप यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य ऐकवा सौजन्य ज्यांचं आपल्याला लाभलं भीमाशंकर एक्वा आदरणीय विनायकजी लवकरे साहेब यांच्या माध्यमातून वस्तुरूपी देणगी देणारे आमचे सर्व दानशूर व्यक्तिमत्व त्यामध्ये जरूर मी नाम उल्लेख करेल बापूशेठ भोईरे इंडियन आर्मी निलेशजी लोकरे युवा उद्योजक राहुलजी लवकर युवा उद्योजक नारायणजी लवकरे युवा उद्योजक गणेश शेठ कुडेकर किरण शेठ कुडेकर युवा उद्योजक किरण शेठ भोकरे युवा उद्योजक सुभाषजी भालेराव युवा उद्योजक या सर्व आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांचं पुनश् एकदा मनोपूर्वक स्वागत करतो मैदान सौजन्य पीपी लवकरे स्टेडियम मतरबाजवाडी मैदान सौजन्य देणारे आमचे सकारामजी मारुती लोकरे माधुर रामा लोकरे तर पहा एन पी एल जसे की नामांत क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो संकेत शेंगाळे आपण कुठं असाल तर या ठिकाणी संपर्क साधा संतोषजी लोकरे पाचशे बारा या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो पहा हे सर्व आमचे लाडके आयोजक अनेक दिवस चर्चेमध्ये असणार ही नामांत क्रिकेटची स्पर्धा त्यामध्ये आमचे सचिन आप्पा कुऱ्हाडे पाटील असतील दत्ता असेल आणि त्याचबरोबर मंगेशजी शेंगाळे असतील सागर मोरमारे आणि त्याचबरोबर बाळतादा भोईर या सर्वांच्या विद्यमानातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पहा ऑफिशियल दोन पंच मैत्राच्या आतमध्ये सलामीची जोडी मैत्रावरती पाठवणं गरजेचं आहे क्षेत्रक्षण लावून जवळपास दोन मिनिट झालेत थोडस वेळेचं गांभीर्य ठेवत हो चला दोन ऑफिशियल पंच मैत्राच्या आतमध्ये पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील नारायण खिलारे भरत जाधव दोन्ही पंचांचं पुनश्य एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो तर घरपासल्या देखील ही स्पर्धा आपण पाहू शकता बी स्पोर्ट मुरबाड यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व ऑफिसियल टीमचं देखील आम्ही पुनश्च एकदा दुसऱ्या दिवसामध्ये स्वागत करतो दोन मिनटं एक महत्वाची सूचना दोन्ही संघ आपला एस प्लेयर प्लेअर जो आमच्या डगआउट मध्ये असणं गरजेचं आहे पॅनलाइज केलं जाऊ शकतं याची दखल आपण घ्या सहा षटकांचा सामना आहे या अगोदर सूचना केल्या होत्या मला वाटतं कालच्या दिवसामध्ये चॉईस प्लेयर फक्त चॉईस प्लेयर फक्त तीन षटकं टाकू शकतात तर मॅचला सुरुवात होतीये एका बाजूला आपण पाहतो ए बी ज्या खेळाडूच्या नावाची दहशत या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते असा नामवंत खेळाडू स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो गोलंदाज सज्ज होतील कोलंदाची मार्कवरती ओ हो हो पहिल्याच बॉलवरती संधी उपलब्ध होती तिथे ए बी बचावले सागर साबळे थोडेसे नाराज असतील त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये किट्स बनवले गेले शिवशंभू स्पोर्ट शॉपे घोडेगाव आणि पहा सागर साबळे सध्याच्या घडीला गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत पहिल्या ओव्हर संधी उपलब्ध करून दिली होती पहिल्याच बॉलवरती बाद करण्याची पण संधी घेता आलेली नाहीये आत्मविश्वास महत्वाचा असतो एबी यांना जीवनदान घातक ठरू शकतं गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा ओ हो हो आणखीन एकदा संधी उपलब्ध होतीये क्षेत्रक्षक डाऊन बॉल चूक नाही होणार विकेट जातीय फार मोठा हदरा ए पी बॅक टू दीपिलियन्स संकेत शेंगाळे या ठिकाणी संपर्क साधा संकेत आपण या ठिकाणी लगेच संपर्क साधा पहा अक्षरशः फार मोठी विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि पहा एवटच्या दिशेनं शून्यावरती बाद कोलढंडकची शिकार आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो सुनील आंबेकर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट पासून व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेट पर्यंत अक्षरशः खेडे गावातून शेरी सुनील आंबेकर या नावाची चर्चा सातत्यानं ना होताना पाहायला मिळते आपण सुनील आंबेकर यांच्या बाबतीत देखील चर्चा करू शकतो कित्येक काळ भोसरी संघाचा देखील प्रतिनिधित्व केलं असा असणारा हा नामवंत पश्चिम विभागाचा खेळाडू आज कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहिजे समोर आहेत सागर साबळे केला क्षेत्रक्षक बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत तितकं चांगलं क्षेत्रक्षण पुन्हा एक सिंगल धाव प्राप्त होईल या सिंगल बरोबरच संघाची थाव संख्या अकाउंट या ठिकाणी ओपन होईल स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतोय सुरेश नामवंत खेळाडूंपैकी एक आज कशा प्रकारची कामगिरी करतोय पण दुसऱ्या बाजूने पहा सागर अतिशय अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत सागर साबळे राजवाडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज आज जर विचार जर केला तर पहिल्याच ओरमध्ये पहिल्याच बॉल पासून संधी उपलब्ध करून देतो विकेटही घेताना पाहायला मिळतो ए बी यांना बाद केलं तर आता आपण पाहतो सुरेश आणि सागरमध्ये थोडंसं घमासान युद्ध पाहायला मिळेल कारण डावकोऱ्या शैलीचा सुरेश आता स्ट्रायकिंग एंड ला आलाय हो 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 उलटा मारण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्न या हाणून पाडला काय गोलंदाजी केली जातीय नाव आहे सागर जबरदस्त सा गोलंदाजी एक चा खेळ चालू असताना मिळतीय प्रत्येक अचूक टप्प्यावरती करण्याचा प्रयत्न आणि तिथून जर पाहिलं तर चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत स्विच इटचा प्रयत्न पुन्हा एकदा कनेक्शन प्रॉपर वन बाउंड स्मॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतोय येतोय सुरेशच्या बॅटमधून आजच्या दिवसाचा हा पहिला सवकार पाच स्रबोडो धाव संख्येचा जर विचार केला तर पाच धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या बाजूनं ओर नंबर एक आता कुठेतरी सागर यांच्यावरती झालेला अकरबाट। बॉल बॉईज थोडस पांगून थांबा पाच स्कोअरबोर्डवरती संख्येचा जर विचार केला तर रन आपल्याला पाच पाहायला मिळत आहेत नामवंत क्रिकेटची स्पर्धा कळंजय माता स्पोर्ट क्लब पुरस्कृत एन पी एल चषक श्री क्षेत्र भीमाशंकर आणि त्याचबरोबरीनं जर विचार केला तर अक्षरशः आजूबाजूला भीमाशंकर अभयारण्य कोलंदाज सज्ज होतील कोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ओहो हो हो या वेचा बॉल हवे चेत्रक्षक चीटू खाली येत आहेत बॉडी बॅलन्स करू शकलेले नाहीयेत लाँग स्टॉप रीजन मध्ये दत्ता यांना बीट करून बॉल बाउंड्री लाइनचा वेद घेतो बॅक टू बॅक हा दुसरा सौकार घटना भीमा भीमाशंकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली एन पी एल चषक ही नामंद क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीय तर पाच कोरपोडवरती धाव संख्येचा विचार जर केला तर सागर सापळे यांच्यावरती प्रदीर्घ हल्ला पाहायला मिळाला पहिलं षटक जेम इकडे संपलं गेलं धापलकावरती धाव संख्या जी आपण पाहतो नऊ धावा एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथमता बॅटिंग करत असताना टीम पोरगिरी एका बाजूनं संतोष शेठ लवकरे पाचशे बारा खडकी आणि त्याचबरोबरनं कैलास शेठ लवकरे पाटबंधारे विभाग आणि त्याचबरोबर अतुल शेठ कोंडावळे पोलीस पुणे शहर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो मथरपाचीवाडी तर दुसऱ्या बाजूनं विचार जर केला तर दत्ता शेठ वनगरे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो टीम फोरगिरी प्रसिद्ध उद्योजक आहेत पहा असा आ, या दोन संघ मालकांचं पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो शेट मारुत शेट 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 या स्पर्धेच्या माध्यमातून किसन शेठ तळपे मारुती शेठ लांगी आणि त्याचबरोबर शांताराम शेठ लोकरे राजू शेठ लोकरे संदीपजी इष्टे आणि त्याचबरोबर दत्ता शेठ वनगरे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत मान्यवरांचा पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत बॉल जाईल बॉटे लाईनच्या पलीकडे पाहायचे पंचाळीस हजार काय येतो हर षटकारणाच्या जाहिरातीची गरज नाही पुन्हा एकदा अकरा वाज क्या बात है, जबरदस्त टोला बॉल पोहोचेल सुनील यांच्या बॅट मधून दुसरा षटकार सुनील आंबेकर अप्रतिम बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे सलगचे दोन ठोकले सँडे यांच्या विरोधात तिसरा येणार का हे आपल्याला पाहिजे यावेळेस पुन्हा एकदा बिग प्रॉपर टायमिंग नाही करू शकले संधी उपलब्ध होतीये चेतन बॉल खाली येत आहेत ड्रॉप द कॅच सोप्पा झेल धरतीला दान आणि अक्षरशः झेल कुणाचा सुटला सुनील आंबेकर यांचा कॅचेस विन द मॅचेस यासाठीच म्हटलं जातं सोप्पा झेल होता गॅदर करू शकलेले नाही येत फार दूरवरून बॉल खाली येण्याचा प्रयत्न होता चेतन यांचा तिकडे कॅच सुटताना पाहायला मिळते एक चूक संघाच्या पराभवाला देखील निर्णायक ठरू शकते क्रिकेट म्हटलं तर एक चूक मैत्रावरती प्रतिस्पर्धी संघाचं विजयाच्या दिशेनं नवीन पाऊल असतं पहा मैत्रावरती पुन्हा कॅश ड्रॉप होती आणि तीन धावा या दरम्यान कम्प्लीट होताना पाहायला मिळत आहे तीन धाव्यांबरोबरच संघाची धावा संख्या वाढताना पाहायला मिळते चोवीस धावा स्ट्रायकिंग एंडला सुरेश दोन चौकार सुरेश यांनी टोकलेत सँडीस सज्ज होतील या भेदचा बॉल शॉट ऑफ लेंथ अप्रतिम स्ट्रोक बॉलिंग स्वीप साठी जाणारला तो हा खेळाडू आणि पुन्हा एकदा सुरेश यांच्या बॅटमधून येतोय तिसरा चौकार टीमची धावसंख्या संख्या वाढताना पाहायला मिळते रन स्कोअर पडवती चौतीस तर पहा एक बाजून सँडी यांचा विचार केला तर गोलंदाज साठी जातो हा खेळाडू दुसऱ्या बाजून सातत्यपूर्ण आक्रमण सुरेश यांचा आपल्याला पाहायला मिळतं रन स्कोअर चौतीस गोलंदाज सँडी या षटकाचा हा अंतिम चेंडू पाहायचंय कशा प्रकारचा असेल अकूट टप्प्याचा बॉल लेंथ कुठेतरी खराब पहायला मिळते दबाव इथे पहायला मिळतो लेक्स स्टंपला मिस करतो हा चेंडू पंचांचा डिसिजन जा अतिरिक्त एक धाव येताना पाहायला मिळते या संघाची धाव संख्या वाढेल पस्तीस धावा एक बाद पस्तीस सुरुवातीला एबी बाद झाले तर नंतर विचार जर केला तर सुनील आणि सुरेश यांनी डाव इकडून सावरला गेलाय कोलवर टप्प्याचा बॉल आक्रमण आसमान दाखवलं अंतिम बॉलवरती वरती सँडी यांना सुरेश यांनी बॉल बाउंड्री लाइनच्या पलीकडे आणखीन एक धमाका षटकार आपल्याला कोणाच्या बत्तीस धाव्यांचं संघाची धावसंख्या संख्या विचार जर केला तर एक्केचाळीस धावा स्कोर बोर्ड आप ला, होती आपल्याला पाहायला मिळत आहेत क्रिकेट आहे परिस्थिती बदलायला वेळ लागत नाहीये परिस्थिती इकडून बदलून टाकली या जोडीनं भागीदारीची आवश्यकता होती आणि थोडीशी भागीदारी या ठिकाणी होताना पाहायला मिळते रन स्कोर बोर्ड होते एक्केचाळीस एक, एक, एक गडी बाद टीम भोरगिरी सध्या बक्कर स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर जर पाहिलं तर विचार जर केला तिसरं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाणार हेही आपल्याला पाहिजे कालच्या दिवसामध्ये मला वाटतं एक सूचना आपण केली होती डी आर एस प्रत्येक संघासाठी एक या ठिकाणी उपलब्ध आहे तो डी आर एस घेत असताना कमीत कमी, कमी तुम्हाला पंधरा सेकंदांमध्ये त्या दियार डीआरएस ची आर एस ची उद्घोषणा मैदानावरती करायची आहे त्यानंतर डी आर एस तिला जाणार नाही पुलॉप्लेनचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ढकलला गेला चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्रक्षक चेंडूवरती तैनात होत आहेत धडपड पाहायला मिळते थोडीशी गडबडही होताना पाहायला मिळते पाच सुरेश एका बाजूने पडले सुनील एक धाव घेताना पाहायला मिळत आहेत संघाची धाव संख्या वाढेल चावून पोहचेल एक एका एका धावे बरोबरच बेचाळीस धावात तिसऱ्या षटकामध्ये कोलंदाज कोलंदाजीसाठी कैलास येताना पाहायला मिळत आहेत स्कोअर पडवती धाव संख्या बेचाळीस बेचाळीस धावा धापलकावरती तिसरं ओव्हरला सुरुवात होत असताना आपण पाहतो क्षेत्रक्षण व्यवहरचना थोडीशी बदलली देखील जाते टाइम लिमिट आहे या संघांनी घ्यायची आहे पहा गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत समोर सुरेश ओ हो 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 याही वेळेस उलटा जबरदस्त टोला वनबाऊस ओवर दॉडी रो पुन्हा एकदा बॉल करतोय सीमारेखेचा सफर पंचांचा डिसिजन येतो हा आणखीन एक चौकार टीमची धावसंख्या वाढताना पहिला मिळते चौकारापाठोपाठ शेहचाळीस धावा सातत्यपूर्ण बॅटिंग आतापर्यंत चांगली साथ दिली आहे जबरदस्त कोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा कोलंदाजची मार्क वरती परत एकदा बॉलिंग स्वीप बॉल हवेत क्षेत्रक्षक प्रयत्न करतील अवाक्याच्या पलीकडचा हा चेंडू पोहोचतो सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार टीमची धावत संख्या अर्धशतक कंप्लीट होत असताना पन्नास धावा स्कोर पुढे होती पुन्हा एकदा दिवस आणखीन एकदा तोच रिझल्ट येतो आहे सरळ डीप पॉइंटमध्ये सुरेश यांच्या बॅटमधून आणखीन एक धमाका षटकार तो बॅटिंग केली लिए आवश्यकता होती सुरुवातीला आयकॉन एबीपात होताना पहिला मिळाले आणि तदनंतर तिथून पुढे जो काय डाव सावरला गेला जबरदस्त कामगिरी केली आहे ओ हो हो क्या बात है सुरेश आता मैदानावरती थांबायला भागत नाहीये पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चिड बॉट लाइनच्या पलीकडे पोहोचतो लाँग स्टॉप रीजन मध्ये अद्भुत स्ट्रोक षटकार दहा चेंडू आणि चव्वेचाळीस धाव्यांच्या अभूतपूर्व खेळी सुरेश यांच्या माध्यमातून ओ हो हो परत एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न एकदा विकडे घेतली जाते लेग बाईज पंचांचा इशारा येत असताना एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळेल रन स्कोअर बोर्ड होते आपण पाहतो सत्तावन्न त्रेसष्ट धावा सॉरी पाच त्रेसष्ट धावा बोर्ड होती आपण पाहतो तीन षटकांचा ताव इकडे आटोपला गेला तीन षटकं संपलीत आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर त्रेसष्ट धावा सागर सापळे गोलंदाजी मार्क सज्ज होताना पाहायला मिळत आहेत पाहायचं आता या षटकामध्ये धावपतीला लगाम ला लावला जाईल का खरं तर हे हा एंड जर आपण विचार केला तर हवेचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे इकडून गोलंदाजांना थोडासा स्ट्रगल करावं लागतो गोलंदाजांना थोडेसे मार देखील पडताना पाहायला मिळत आहेत सागर सापळे कशा प्रकारची कामगिरी करतील ज्या सागर सापळे यांनी पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती एपी यांना बाद केलं नऊ धावा खर्च केल्या तो सागर पुन्हा एकदा गोलंदाजसाठी येतो कोल्हापूर टप्प्याचा बॉल क्षेत्रक्षक चिंडूमध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत क्षेत्रक्षण तिकडे थोडंसं खराब दोन धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत दोन पाठोपाठच संघाची धावत संख्या ही वाढताना पाहायला मिळते पासष्ट धावा चौथ्या ओरला सुरुवात सागर साबळेची मात्र गोलंदाजच्या माध्यमातून आहेत आतापर्यंत बोरगिरी संघाचा विचार केला तर तितक्याशा विकेट गमावलेल्या नाही आहेत म्हणजे भक्कम स्थितीमध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते सागर साबळे अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळतो अलीकडे जर सागर साबळे यांचा विचार केला तर भन्नाट फॉर्मात आहेत आणि त्याचबरोबर मोठमोठ्याला मोड़ स्पर्धा देखील गाजवताना पाहायला मिळत आहेत परत एकदा बिगीट करायचा आहे प्रॉपर टायमिंग नाही झालं शेतरक्षण तिकडे खराब वन बाउंस ओर द बॉन्डी रोप पंचांचा इशारा येतोय हा चौकार तर इथे अर्धशतक कंप्लीट होतं सुरेश बिरणक यांचं बॅटवरती करायची सुरेश एकदा जबरदस्त कामगिरी चौदा बॉल मध्ये या ठिकाणी आपण पाहतो पन्नास धावा कुठण्याचा विक्रम केला पहिला अर्धशतक पुन्हा एकदा अकरा वाट सुरेश बिरनक आज थांबत नाहीये परत एकदा बॉलला पाठवलं खूप दूर षटकार पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमक यावेळेस परत एकदा झेंडू पोहोचतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक षटकार एककडेच्या मोबदल्यामध्ये स्कोर बुडवती लावल्या गेल्यात भोरगिरी जबरदस्त फॉर्मात आहेत सुरेश पुन्हा एकदा बिकीट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत क्षेत्रक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि तिथे चेतन पुन्हा एकदा झेल सोडताना पाहायला मिळत आहेत म्हणजे विचार जर केला तर या नावामध्ये आतापर्यंत जवळपास चार झेल सुटले गेलेत जितक्या चुका तुम्ही कराल जितकी जीवनदान द्याल तितका आत्मविश्वास बॅट्समॅनचा वाढेल यात ती मात्र शंका नाहीये आणि याचबरोबरीनं पुन्हा एकदा दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना था पाच षटकांचा चार षटकांचा खेळ मैदान होते आटोपला आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव बलक पलीकडे पहिलेकडे पोहचत धावा एका मोबदल्यामध्ये सतरा चिडवारी चौसष्ट धावा सुरेश विरनके यांच्या खात्यामध्ये आहेत दुसऱ्या बाजून तितकीच चांगली साथ सध्याच्या घडीला सुनील आंबेकर देखील देताना पाहायला मिळत आहेत सुनील आंबेकरचा विचार जर केला तर पाच बॉलमध्ये सतरा धावा त्यांनीही कुठल्यात दुसऱ्या बाजून सुरेश भन्नाट फॉर्मात आहेत सहा ओव्हरची मॅच आणि याचबरोबरनं आपण पाहतो गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज जे मात्र आता पाच सनी लवकरे गोलंदाजी मार्क होती सज्ज होतील पथर वाडी एक्सप्रेस आज कशा प्रकारची कामगिरी करेल कारण इथून मागच्या गोलंदाजांना थोडासा सापाटून मार, मार पाहायचं एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सुनील आंबेकर ज्यांच्यावरती संघाचा दारोमदार ची मात्र कायम असेल दुसऱ्या बाजून सुरेश यांनी जबरदस्त बॅटिंग करत सुरेश बिरनक नावाची चर्चा या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये होत असताना पहिला अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही केला पाहिजे सुरेश विरणक यांची इनिंग कुठपर्यंत जाईल त्र्याऐंशी धावा धाबलकावरती यावेळेस आपण पाहतो एकाकडेच्या मोबदल्यामध्ये कोलंदाज सज्ज होत आहेत फुलटॉस बॉल बाउंड्री लाईनचा वेध येतो सुनील आंबेडकर यांच्या बॅटमधून बॉल सीमा पार षटकार टीमची धावत संख्या एकोणनव्वद वरती जाऊन पोहोचतीय तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ची मार्क होती सनी अकूट टप्प्याचा बॉल टप्प्यात होता आक्रमण पुन्हा एकदा सुनील आंबेकर ऑन फायर बॅक टू बॅक हा दुसरा षटकार टप्प्याचा बॉल बॉलर पॅक ड्राईव्ह क्षेत्रक्षक दूरवरून चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकदा लॉंग ऑफ मधून वेगाने क्षेत्रक्षक चेंडूवरती पोहचतायत एकदा प्राप्त होतीय एका धावे पाठोपाठ संघाची धावा संख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना रन स्कोर बोर्ड होते आपण पाहतोय शहाण्णव धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात दुसऱ्या बाजूनं स्ट्रायकिंग एंडला सुरेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत आतापर्यंत अभूतपूर्व इनिंग साकारत असताना जवळपास चौसष्ट धावा सतरा बॉल मध्ये कुठण्याचा विक्रम केला सुरेश यांनी पाहायचं ही इनिंग कुठपर्यंत जाते गोलंदाज सज्ज होतील सनी लवकरे ओर नंबर पाच मध्ये पुला प्लेनचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह यावेस लॉंग लाँग ऑफ मध्ये चेंडू गेलाय क्षेत्रक्षक चेंडू कव्हर करताना मिळत मिळतात पहा पुन्हा एक सिंगल धावा आली खर तर मोठा फटका अपेक्षित होता तसं नाही घडलं एकदा वेताना पाहिला मिळते संघाची थांब संख्या एकने पुढे गेली सत्याण्णव धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा सनी लवकरे मोठी सनी यांच्यावरती पण दुसऱ्या बाजूनं कोल्हा टप्प्याचा बॉल यावेस आक्रमण बॉल हवे छेत दूर पाहायचंय तिकडे पंजाचा डिसिजन येतोय आणखीन एक थमाका षटकार पल्लीकडे संघ पोहोचतो आणि पुन्हा एकदा अकरा वाट यावेळेस परत एकदा आसमान दाखवलं सुनील आंबेकर यांनी बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन झिरो नाईन सिक्सर पाच षटकांचा खेळ संपतो आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर एकशे नऊ धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतो एकाच्या मोबदल्यामध्ये भोरगिरी सध्याच्या घडीला भक्कम स्थितीमध्ये जी आपल्याला पाहायला मिळते पण विचार जर आपण केला तर एका वाटपट होणारे आक्रमण मैदानावरती रोकावे लागतील या षटकामध्ये देखील आवर थोडासा घालावा लागेल तिकडे गोलंदाज कोण येणार हे देखील फार मोठं प्रश्न चिन्ह संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एका बाजूनं सध्याच्या घडीला विचार जर आपण केला तर पासष्ट धावा अठरा बॉलमध्ये करण्या करण्याचा विक्रमही केला आहे सुरेश यांनी पाहायचं ही इनिंग कुठपर्यंत जाणार गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कैलास सज्ज होताना पाहायला मिळत आहेत कैलास यांचं षटक जर पाहिलं तर मागचं षटक मला वाटतं एकवीस धाव्यांचं होतं हे षटक जर आपण विचार केला तर किती धाव्यांचं येणार सर्वांसमोर प्रश्न मागच्या षटकामध्ये थोडस सपाटून मार पाडला यांना पण इथे थोडस नियंत्रण दाखवं हो लागेल कारण स्लॉग ओव्हर सेट बॅट्समन समोर आहेत दहा चेंडू आणि बेचाळीस धावा सुनील आंबेकर यांच्या खात्यामध्ये सुरेश यांच्या खात्यामध्ये जर आपण पहिला अठरा चेंडू पासष्ट धावांवर तिथे खेळताना पाहायला मिळतात म्हणजे फार मोठी भागीदारी शंभरीच्या जवळपास पलीकडची भागीदारी इथे होताना पाहायला मिळेल का हे आपल्याला पाहिजे तबलक वरती धावसंख्येचा जा विचार जर केला तर रन कोलवर टप्प्याचा बॉल थाव प्रयत्न यस ची संधी पाहिजे फलंदाज बात। सुनील बाद सुनील आंबेकर चे मात्र आता रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहिला मिळत आहेत टीमची धावसंख्या संख्या धावपालकावरती एकशे पंधरा धावा स्कोरबोर्ड बोर्ड होती आपल्याला पाहायला मिळत आहेत एकाहत्तर धावांची खेळी पी चेंडूंमध्ये ना भूतो ना भविष्य ते पहिली अर्धशतकीय खिळी जर आपण पाहिली तर सुरेश विरडक ना यांच्या नावावरती पाहायला आहे पूरगिरी संघासाठी पुलाप्लेनचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण बॉल खाली येत आहेत है। चांगली कॅच कॅदर करत असताना तिसरा धक्का दिला अंतिम ओवरमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज कैलास आपल्याला पाहिजे पोरगिरी टीम थोडीशी भक्कम स्थितीमध्ये येतेय सुरुवातीला या षटकाचे जर पाहिलं तर एक रन रनआउट आपण पाहिला तर नंतर आता एक विकेट जाताना पाहिला मिळते म्हणजे जेमतेम या षटकामध्ये थोडस रोखलं गेलं यार अकुट टप्प्याचा बॉल यावेळेस फास्ट क्लिअर केला बॉल मनगटच्या सहाय्याने वळवला चेतन चेंडूवरती येताना पाहिला मिळत आहेत आणि पुन्हा एक सिंगल धाव येते या सिंगल पाठोपाठच एकशे सोळा धावा स्कोरबोर्ड होते आपल्याला पहिला मिळत आहेत तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे दोन चेंडू चे मात्र शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे गोलंदाज सज्ज होतील टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता मागे पडला त्यानंतर प्रॉपर टायमिंग नाही करू शकलेले एकदा आली दुसरीचा प्रयत्न आणि याचबरोबर दोन धावा यस टी आर यस तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली रन रनआउट साठी तिसऱ्या पंचांचा इथे रेफर केलं जातं पाहिजे तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतो नॉट आउट तर एकशे अठरा धावा कुठण्याचा विक्रम आतापर्यंत सर्वाधिक मोठी धाव संख्या उभ्या करण्याचा विक्रम बोरगिरी संघाने माहीत राहुल हो आहे पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर विकेट जातीय फलंदाज बॅक टू दी पवेलियन चौथा धक्का या षटकामध्ये आपण पाहतो आणि याचबरोबर विचार जर केला तर स्कोरबोर्ड होती धाव संख्या एकशे अठरा धावा पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या एकशे एकोणीस धाव्यांचं लक्ष छत्तीस बॉलमध्ये कुठलंही लक्ष शंभर टक्के विजयाची शाश्वती देणारं नसतं हे टेनिस बॉल क्रिकेट आहे पाहिजे प्रतिस्पर्धी प्रतिस संघ कशा प्रकारची कामगिरी करतो अर्थातच मत्रबाजवाडी याही संघामध्ये मातब्बर खेळाडू पाहायला मिळत आहेत सचिनजी मसले असतील आणि त्याचबरोबर सागर सारखे मातब्बर खेळाडू याही संघामध्ये आपण पाहतो पण त्या प्रकारची कामगिरी इथून होईल का हे आपल्याला पाहिजे युवा उद्योजक जी लोकरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत एन पी एल चषकाच्या माध्यमातून त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो तर पुढील सामना त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब सोनावळे आणि त्यांना फाईट करतीय टीम सावधबाबा इलेव्हन कोंढवळ दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतो लगेच आपण संपर्क साधना आवश्यक आहे मंगेश शेंगाळे या ठिकाणी आपण संपर्क साधा मंगेश शेंगाळे आपण या ठिकाणी संपर्क साधा दत्ता कोकाटे मंगेश शेंगाळे आपण या ठिकाणी संपर्क साधणं गरजेचं आहे मूर्ती सोनावळे आणि त्यांना फाईट करेल टीम सावत बाप्पा इलेव्हन कोंडवळ जातो आपण मॅचच्या दिशेने जिकडे पाठ तर भरपूर मोठा आहे पथरपचवाडी संघाला सागर साबळे यांनी अनेक विक्रम केलेत या प्रकारचे आज कशा का प्रकारची कामगिरी होईल हे आपल्याला पाहायचं कोलंदाज तयार होतील कोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खांडून काढला शेतरक्षक चेंडूवरती येताना पाहायला आहेत पहिला चेंडू येतो टॉट टॉस या ठिकाणी होणं आवश्यक आहे लगेच टॉस घ्या या बॉल हा क्षेत्रक्षक खाली आणि याच बरोबर बिग विकेट गॉन गोल्डन डकची शिकार दुसऱ्याच बॉलवरती सागर साबळे यांची विकेट फलंदाज आउट तर पहा खाते उघडू शकलेलं नाही या सागर शून्यावरती बाद होताना पाहायला मिळत आहेत कारण सागर यांनाही माहीत होतं आक्रमकता हाच बचाव निखिल मोरमारे महाराष्ट्र पोलीस जे मात्र माहिती दाखल होताना पाहायला मिळत आहेत कशा प्रकारची कामगिरी करतील तर गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतील जबरदस्त गोलंदाजचं प्रात्यक्षिक कोलबा टप्प्याचा बॉल खांडून काढला क्षेत्रक्षक चेंडूवरती येत आहेत कबालीचं क्षेत्ररक्षण आणि याच बरोबरीनं एक थाव इथे प्राप्त होतीय सचिन मसळेवर स्ट्रायकिंग एंडला दाखल होतील सचिन मसळे यांच्या बाबतीत जर विचार केला तर लिटल मास्टर टेनिस बॉल क्रिकेटचे म्हणून ओळखले जात आहेत आज कशा का प्रकारची कामगिरी करतील हे आपल्याला पाहायचंय लक्ष तब्बल एकशे एकोणीस थावेचं तर स्कोअर होती पहिली थावेताना पाहायला मिळते गोलंदाज आकाश गोलंदाजीसाठी सज्ज शॉर्ट ऑफ लेंथ आणि लेंथ बॉल आपण पाहतो जास्त आ, आ, उसली घेताना पाहायला मिळाला पंचांचा अवांतरचा इशारा वन ऑफ द ओव्हर हे देखील पंच सांगत असताना इथे अतिरिक्त एक धाव येते संघाची धावसंख्या एकने एक ने पुढे गेली दोन या धावसंख्येवरती एकशे एकोणीस बनवायच्या बलाढ्य लक्ष आहे त्या प्रकारची कामगिरी सचिन करतील का हे आपल्याला पाहिजे ओ हो हो बॉल हवेत आक्रमण आणि याच बरोबर छोटा पॅकेज करेल बारा धमाका का षटकार त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब सोनावळे वन द टॉस बॅटफर्स्ट संघाची धाव संख्या पाहिला मिळेल रन स्कोर बोर्ड आठ सचिन मसळे जबरदस्त फॉर्मात आहेत स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट ड्रॉफ द कॅच फिल्डर बीट बॉल लॉंगस्टॉप रिझन मध्ये नॉनस्टॉप निघून चाललाय आणखीन एक चौकार Uh, कारण संपूर्ण ग्राउंड कव्हर करावं लागतं कॅमेरामॅनला त्यामुळं कुठला अडथळा होणार नाही आहे याची दखल आपण बाळगा ओ हो हो परत एकदा प्रयत्न होता ढकलल्याचा सचिन म्हसळे आल्याला पहा मैत्रावरती थोडासा वेगळा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत संघाची धावसंख्येचा जा विचार जर केला तर बारा धावा पहिल्या षटकामध्ये जेमतेम धावसंख्या तिकडे सागर साबळे यांना टिपले गेलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं भरपूर चढ उतार जो मात्र पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला स्कोअर होती रन बारा आपण पाहू शकता एकशे एकोणीसचा पाठलाग करायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ मातारबाच्या वाढी निगडाळे आदरणीय मोतीरामजी आ... भारमळ साहेब आणि त्याचबरोबर शंकरजी लोकरे, शंकर लोकरे साहेब सोपनजी कोंडवळे साहेब हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहे समस्त ग्रामस्थांचं पुनश्च एकदा आम्ही मनोपूर्वक स्वागत करतो खरंतर नितांत क्रिकेटवरती प्रेम असणारी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आहे तर कळमजाई मा यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेली संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादी युवक संघटना निगडाळे भीमाशंकर माथरबाजवाडी गोटेवाडी यांच्या विद्यमानातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा दुसऱ्या वर्षामध्ये नितांत पदार्पण करत असताना लक्ष वेधून घेणारे रंगीबेरंगी टी शर्ट चांगली संकल्पना कळमजाई माता क्रिकेट क्लब निगडाळे यांच्या विद्यमानातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो दिवस पा... क्रमांक दोन अरे पहा टप्प्याचा बॉल आक्रमण निखिल यांच्या बॅटमधून लॉंग नॉन स्टॉप बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर तापसंख्या वाढेल अठरा या तापसंख्यावरती फुलटॉस यावेळेस बीमार इट्स अ नो बॉल पहा पुन्हा एक आव्हान धाव येते खरतर तर या ब्युमर वरती मोठा फटका अपेक्षित होता निखिलजी मोरमारे महाराष्ट्र पोलीस आहेत प्रचंड ताकद असणारा हा खेळाडू आज कशा प्रकारची कामगिरी करेल पुन्हा एकदा बिगीट करण्याचा प्रयत्न हिट होता हा बॉल पायाचा जास्त वापर नाही केला आणि त्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाज वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतात अनिल पुन्हा एकदा गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होतील पोरगिरी विरुद्ध म्हातारबाजवाडी या दोन संघांमध्ये लढत या बॉल देखील पुन्हा एकदा बॅट्समन निखिल बीट होताना पाहायला मिळत आहेत पोलीस सेवेमध्ये कार्यरत असताना क्रिकेटवरती असणारा नितांत प्रेम याच गावचा सार्थ अभिमान निखिलची जी आहे सध्याच्या घडीला पहा इन ॲक्शनमध्ये मध्ये आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज सज्ज होतील कोलबट टप्प्याचा बॉल प्रॉपर यॉर्कर इथे आपण पाहतो षटकार ठोकला जरूर पण त्या षटकाराची भरपाई लगेचच केली आणखीन एक डॉट बॉल बॉलची धाव एक संख्या एकोणीस या धाव संख्येवरती जे आपण पाहतो गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग वरती फुलटॉस बॉल त्यावरती त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉल हवे क्षेत्रक्षक प्रयत्न करतील निर्जन स्थळी चिडू टप्पा घेतो आणि पुन्हा एकदा दुसऱ्या धावेला कॉल बॅड कॉल इथे होऊ शकतो त्या अगोदरच जर पाहिलं रिक्स इथे भरपूर पाहायला मिळाली आणि त्यानंतर दोन धावा आल्या संघाची धावा संख्या दोन ने पुढे जात असताना रन स्कोर आपण पाहू शकता एकवीस धावा ओर नंबर दोन चा खेळ चालू असताना एक बाद एकवीस हिमाशक एन पी एल चषक ही नामवंत क्रिकेटची स्पर्धा हो 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 निखिल यांच्या बॅट मधून पटका चांगला क्षेत्रक्षक खाली येत आहे सुरेश चूक नाही होणार आणि विकेट जाताना पाहायला मिळते धक्का क्रमांक दोन निखिल मोरमारे बॅक टू दी विट एकशे एकोणीसचा पाठलाग करायचा आहे पहिलीच मॅच आय होताना पाहायला मिळते एकदा गोलंदाजी मार्क वरती ओवर नंबर तीनला ला सुरुवात होती आणि जिथे गोलंदाजीसाठी गोलंदाज आकाश दुसऱ्या बाजून नवीन फलंदाज अतुल चे मात्र मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजून दारोमादार या मॅचची पूर्णपणे आता सचिन मसळे यांच्यावरती सचिन मसले, मसले कशा का प्रकारची कामगिरी करतायत ना त्यावरती लागले गेलेले समस्त ग्रामस्थांचं लक्ष बोल टप्प्याचा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर करताना पाहायला मिळतात आणि सातत्यपूर्ण सचिन मसले यांचा जर विचार केला तर मागच्या हाताचा चांगला वापर करतायत आणि पहा पुन्हा एकदा क्लासिकल ड्राईव्ह या ठिकाण आपण पाहतो संघाची धावसंख्या एकने पुढे गेली बावीस या धावसंख्येवरती एकेरी दुहेरी धावसंख्येनं काम होणार नाहीये मोठाली पटके अपेक्षित आहेत पाहायचे मोठाली पटके येतील का नितांत आवश्यकता त्याची पूर्तता करेल का अतुल अकूट टप्प्याचा बॉल पुल केला जातोय डिफाईन लेगच्या दिशेनं मस्तक पे दस्तक, बॉल सीमा पार षटकार पाहायला मिळेल अठ्ठावीस या धावसंख्येवरती असे जर अजून काही फटके आले ना तर मॅच जवळ केली जाऊ शकते पण त्या त्या प्रकारची कामगिरी अवश्य काय गोलंदाज सज्ज होतील कलोबा टप्प्याचा बॉल काही समजा आतमध्ये चेंडू विकेट किपरच्या दिशेनं मार्गस्थ होतो एका चेंडूवरती पहा फलंदाज वर्चस्व गाजवतो दुसरा चेंडू गोलंदाजचा असतो तितकी चांगली गोलंदाज देखील माझ्या हातमध्ये पाहायला मिळते आकाश बॅटिंगमधून जर पाहिलं तर तितकंसं प्रभावित करता नाही आलं पण गोलंदाजच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी करत आहेत खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बॉल हवेत क्षेत्रक्षक बॉलखाली येण्याचा प्रयत्न करतायत तीन क्षेत्रक्षणाच्या मधोमध चेंडू टप्पा देखील घेताना पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील संघाची धाव संख्या दोनने पुढे गेले थर्टी आणि स्कोअरबोर्ड तीस धावा यावेळेस धावपलकावरती आपण पाहतो दुसऱ्या बाजूनं आपण विचार जर केला तर डाव साबरण्यासाठी खरं तर मोठ्या पटके अपेक्षित आहे शांत आणि संयम खेळ करून इथे चालणार नाही आक्रमकता हाच बचाव हेच धोरण इथे अवलंबावं लागेल अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा इथे शॉर्ट ऑफ लेंथ होता पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक मागे धावत आहेत थोडंसं फसवताना देखील मैत्रावरती पाहायला मिळतो आणि पहा पुन्हा एकदा आलेल्या या दोन धावा संघाची धाव संख्या दोनने पुढे गेली बत्तीस धावा एकशे एकोणीसचा पाठलाग करत असताना अनिलजी कालोटे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक घेत अतुल कोंडवळी इथे जर सामना जिंकून देत असतील तर त्यांच्यासाठी तब्बल एक हजार एक रुपयाचं पारितोषिक पण पहा एकशे एकोणीस आता थोडीशी वेळ हातातून निसटल्याचं चित्र आहे मॅच जवळ केली जाऊ जाईल का हे आपल्याला पाहिजे त्यासाठी मोठाले फटके नितांत आवश्यक गोलंदाज सज्ज होतील कोलंदाची मार्कवरती पुन्हा एकदा आकाश कोल्हा टप्प्याचा बॉल -out इस्टा कवर रिजन मदे चांगला स्ट्रोक सजवला एक्तरक्षक चेंडूवरती येत आहेत आणि पहा पुन्हा एक धाव प्राप्त होती एका धाव पाठोपाठ संघाची धावसंख्या परत एकदा वाढताना पाहायला मिळते थर्टी थ्री ऑन स्कोर बोर्ड तर आता माहितीच्या आता मध्ये तीन षटकांचा खेळ आटोपलाय धापलकावरती धाव संख्या विचार जर आपण केला तर तेतीस थावाच्या मात्र स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत पहा भीमाशंकर श्रीक्षेत्र भीमाशंकर यांच्या विद्यमानातून साकारलेली संपूर्ण क्रीडा स्पर्धा एन पी एल चषक दुसरं वर्ष गतवर्षी या स्पर्धेत झालेली सुरुवात अनोखे बदल घेऊन ही स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे पहा तीन कॅमेऱ्याने अशी स्पर्धा जी मात्र लाईव्ह टेलिकास्ट केली जाते बी के स्पोर्टच्या माध्यमातून या वाहिनीवरती जर आपण नवीन असाल इथून पुढच्या मोठमोठ्या स्पर्धांचा तर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर लगेचच बी के स्पोर्ट लाईव्ह मोरबाड या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका असे सर्व आमच्या ऑनलाईन या स्पर्धेचा आस्वाद घेणाऱ्या क्रीडा रसिकांना विनंती करतो तर जातोय मॅचच्या दिशेने जिथे स्कोरबोर्ड धाव संख्या जर आपण पाहिले तर रन तेतीस धावा तीन गणेश सोनवणे गोलंदाजी मार्गवरती उंच पुरे आहेत कशा प्रकारची गोलंदाजी करतील टीम बोरगिरीसाठी भक्कम स्थितीमध्ये सध्याच्या पाहुल घडीला जर पाहिली तर टीम बोरगिरी आपल्याला पाहायला मिळते आत्ता भाऊ वनघरे यांच्या मालकीची टीम प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि खरं तर मालकत्व या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये घेताना पाहायला मिळत आहेत आणि याचबरोबर पुन्हा एक विकेट वन मोर डाऊन आणखीन एक धक्का गुटप्प्याचा बॉल यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ चेतन चिडू समजू शकत नाहीये आणखीन एक डॉट बॉल आता वेळ थोडीशी हातातून निघून चालली आहे हे चित्र तर स्पष्ट आहे पुन्हा एक विकेट गेली आहे नंतर जर आपण पाहिलं तीन बात तेहतीस थावा ओवर नंबर चारचा खेळ चालू असताना स्पर्धा आपण पाहतो भीमाशंकर एन पी एल चषक आणखीन एक शॉर्ट ऑफ लेंथ बॉल गुड लेन्थ स्पॉटवरती होता आणि तिकडून चेतन यांना पुन्हा एकदा बीट केलं बॅटला फुंकर देत चेंडू विकेट किपरच्या दिशेनं मार्गस्थ होतो आणि पहा परत एक डॉट बॉल येतो ज्या प्रकारची गोलंदाजी केली जातीय ना अक्षरशः जकडून ठेवलं चेतन यांना देखील हात खोलावे लागतील कालच्या दिवसामध्ये एक निर्धाव षटक आहे आपण पाहिलं पण आजच्या दिवसामध्ये अर्धशतकीय किळी देखील पाहायला मिळाली सुरेश यांच्या माध्यमातून ओ हो हो थोडासा इंजिन जर पाहिला तर टॉप ऑफ द हेड पंचाळीस जन अवांतर आणि यस हिट विकेट फलंदाज ओयुटी आउट पहा एकोणचाळीस पर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत अकूट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ आणि पहा दत्ता यांच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार टीमची धावा संख्या धावपालकावरती पंचेचाळीस धावा चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये वेळ थोडीशी आता एकशे एकोणीसचा पाठलाग होता कोलबर टप्प्याचा बॉल दत्ता या यांच्या बॅटमधून पुन्हा एक सिंगल धाव येते पहा दत्ता आले आले आक्रमण करतायत खरं तर आज दत्ता घरूनच सेट होऊन आलेत की काय असं चित्र त्याच्या आतमध्ये पाहायला मिळतं बरेचसे क्रीडा रसिक देखील विचार करत असतील की दत्ता आतापर्यंत होते कुठे मैत्रावरती आले आले आक्रमण केलं षटकारही ठोकला संघाच्या आशाही उंचावल्या पण ही मॅच इथून जिंकून दे कठीण आहे टीमची धावतंख्या सेहेचाळीस चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सज्ज होतील गणेश पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ लिटल मास्टर सोडणार नाहीये एक्स्ट्रा कवरला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सचिन मसलेचा धमाका षटकार अत्यंत चार विकेट गमावल्या संघाची धाव संख्या दहा पलकावरती आपल्याला पाहायला मिळते बावन्न फिफ्टी अप तर अक्षय काठे यांच्या हातामध्ये चेंडू स्ट्रायकिंग इन ला दत्ता पुलाप्लेनचा बॉल फुलटॉस होता दिशा दिली क्षेत्रक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत आणि याच बरोबर पी पी स्टेडियम म्हटलं तर आउटफील भरपूर तेज पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चेंडू थांबणार नाहीये पॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचतो आणखीन एक चौकार टी जे टीमची धाव संख्या धावपलका वर्दी छप्पन्न दत्ता असौले प्रभावित करतायत आणि पहा सध्याच्या घडीला हो 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 क्या बात है, बॉल हवेत क्षेत्रक्षक खाली सोप्पा झेल टिपला दत्ता असौले बात, कार्याचा वासा उचललेले सर्वांचं स्थान जितेंद्र गायकवाड साहेब या ठिकाणी होत आहेत जितेंद्र गायकवाड साहेबांचं पुनश्च एकदा स्वागत करतो खर तर आपण पाहतो आदर्श व्यक्तिमत्व या परिसराचा सार्थाभिमान आणि तरुणांचा आशास्थान जितेंद्र गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांचा सह मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला सर्वांचं पुनः एकदा एन पी एल चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत टीमची धावसंख्या संख्या रन स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतील बासष्ट धावा स्कोर बोर्ड होते गोलंदाज गोलंदाजच्या माध्यमातून अक्षय आणि अक्षय यांच्यावरती झालेला प्रदीर्घ हल्ला आपण मैदानावरती पाहतो अक्षय काठे पुन्हा एकदा गोलंदाजसाठी सज्ज होत आहेत कोलबर टप्प्याचा बॉल सनी यांच्यासाठी हलक्या आता ढकलला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात एक धाव प्राप्त होईल एका धावे पाठोपाठ संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला आहे रन स्कोर बोर्ड जर आता आपण विचार केला तर त्रेसष्ट च्या मात्र स्कोर बोर्ड पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा लॉप्ट केला बॉल रक्षक बॉल खाली थर्टी आर्ट सर्कल मध्ये अप्रतिम कॅच फलंदाज सचिन मसले बॅक टू दी पिलियर्ट कोलब टप्प्याचा बॉल आणि याच बरोबर जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा आव्हान तर व्हाईट बॉल अतिरिक्त धाव प्राप्त होईल आणि अतिरिक्त धावे बरोबरच एकशे एकोणीसचा पाठलाग करत असताना संघाची धाव संख्या पासष्ट धावा सिक्स्टी ऑन स्कोर बोट पहा यंगस्टर गोलंदाज आहेत आणि याचबरोबर ठोक तर भरपूर चांगला क्षेत्रक्षकासाठी चेस मोठी बॉल बॉर्डर लाईनचा वेध घेतो आणखीन एक चौकार सहा चेंडू आणि आवश्यकता पन्नासतावींची गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील यावेळेस ए बी गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत बॅटिंग मधून आलेलं अपयश आता गोलंदाजीतून भरून काढलं जाईल का हे आपल्याला पाहिजे अविनाश फवारी गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज तर स्ट्रायकिंग ला बॅट्समन आपण पाहतो अकोट टप्प्याचा बॉल यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न स्टॉपला क्षेत्रक्षक मागे धावत आहेत बॉल बोडे आणि बरोबरीनं चेंडू कव्हर देखील केला जातो पुन्हा मात्र एक धाव प्राप्त होईल बाईकच्या स्वरूपात एका धावेपाठोपाठ संघाची धाव संख्या वाढताना पाहायला मिळते एकशे एकोणीसचा पाठलाग करत असताना आतापर्यंत सत्तरी पर्यंत मजल मारली आहे म्हणजे पहा अजूनही भरपूर धावेंची आवश्यकता जवळपास एकोणपन्नास धावा या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहेत टप्प्याचा बॉल आणि यावेळेस देखील आपण पाहतो ऑन फील्डच्या वरून भरपूर चांगला स्ट्रोक आणि याचबरोबरीनं बॉल सीमा पार चौकार बिसज्ज होत आहेत परत एकदा कोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा जर आपण विचार केला तर सरळ गेला विकेट कीपर दिशेनं धाव घेण्याचा प्रयत्न आणि तदनंतर जर आपण पाहिलं विकेट घेतलेलीच नाहीये मला वाटतं एबी यांनी वरती धाव संख्या एका धाव्यानिश्चित संघाची धावसंख्या पंच्याहत्तर या धावसंख्येवरती संख्येवरती एबी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतील अकोट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न लाँगस्टॉप स्टॉपला क्षेत्रक्षण थोडस खराब आणि पहा लॉगस्टॉप स्टॉपला पुन्हा एकदा बॉल बाँड्री लाईनचा वेध घेतो नशिबाचा हा चौका खर तर भोरगिरी जितेंद्रजी गायकवाड साहेबांना विनंती करतो सामाजिक कार्यकर्ते आणि जितेंद्रजी गायकवाड साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच मेडल एकवीस चेंडू एकाहत्तर धावा करणारे सुरेश वीरनक ठरतायत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जी लमदेव कोळप हॉटेल अनिकेत भीमाशंकर यांच्या माध्यमातून हे सौजन्य आम्हाला लाभलं आकर्षक मेडल तर या मॅच मध्ये त्या मेडलचे दावेदार अतिशय अभूतपूर्व खेळी करणारे सुरेश विरणक यायचंय लगेच तर आपण पाहतो या परिसरामध्ये अनेकशे लढे असतील आदिवासी समाजातले अनेकशे प्रश्न असतील आणि या प्रश्नांना अक्षरशः तोंड देण्याचं काम जितेंद्र गायकवाड सातत्यानं करताना पाहायला मिळत आहेत असं युवा नेतृत्व या, या परिसराचं त्यांच्या शुभ असते देतो आपण सुरेश बिरनक यांना हा मॅन ऑफ द मॅचचा किताब सावंतबा क्रिकेट क्लब कोंडवळ आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या कुठलाही वेळ दिला जाणार नाही याची दखल आपण घ्या सलामीची जोडी होती लवकर पाठवा टीम सोनावळे सलामीची जोडी लवकर मैदानावरती पाठवा यस टीम सोनावळेला दोन धावांची पॅनल्टी सोनावळे टीम याची दखल आपण घ्यायची आहे दोन धावांची पॅनल्टी आहे मैदानावरती वेळेत उपस्थित न राहिल्यामुळं दोन धावांची पॅनल्टी असे आमचे ऑफिसियल पंच आहेत त्यांच्याकडून डिसिजन येतो आणि सर्वस्व अधिकार हा पंचांना आहे सातत्यानं आपण क्रिकेट हा खेळ खेळत असतो मित्रांनो शिस्त आणि त्याचं पालन करणं खरं तर तितकंच गरजेचं आहे ज्यावेळेस क्षेत्रक्षण करण्यासाठी जी टीम मैदानावरती जाते ना त्याचबरोबर जोडी देखील मैदानावरती पाठवत चला परत सूचना केली जाणार नाही आहे आणि या, दर बजर अधला। या प्रकार जर कुठल्या प्रकारचं गैरवर्तन आणि वेळेचा विलंब जर आढळला तर आयोजक कमिटी ते खपवून घेणार नाहीये याची आपण दखल घ्यायची लगेचच पॅनलाइज केलं जाईल पाच सलाबीज जोडी मैदानावरती दाखल होताना पाहिला मिळते प्रमोदजी पोराडे आणि त्याचबरोबर रवी खोईरत सर्वाधिक जास्त मॅन ऑफ द सिरीज घेणारा हा नामवंत खेळाडू रवी खोईरत कशा प्रकारची कामगिरी करेल खरं तर पुणे असो मुंबई असो महाराष्ट्र असो आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक क्रिकेटच्या स्पर्धा सातत्यपूर्ण गाजवताना पाहायला मिळतो असा हा रवी कोयरत जो मात्र माहिती त्यातमध्ये पाहायला मिळतो समोर प्रमोद बोरहाडे कोलंदाज सज्ज होतील ओ हो हो मनोज अप्रतिम बॉल जबरदस्त चेंडू या ठिकाण आपल्याला पाहायला मिळतो काय डिलिव्हरी पेश केली मनोज धातवडे यांनी फलंदाज प्रमोद बोराडे पूर्णपणे बीट होताना पाहायला आहेत प्रमोद बोराडे यांचा जर विचार केला तर जुन्नर प्रीमियर लीग सारखी नामवंत स्पर्धा गाजवली त्याचबरोबर इतरही क्रिकेट क्रिकेट स्पर्धांमध्ये नामवंत खेळी करताना पाहायला मिळत आहेत जुन्नर तालुक्याचं क्रिकेट भूषण विकासजी वाघमारे सरांच्या हाताखाली घेतलेले धडे आज कशा प्रकारे गिरवले जाणार हे आपल्याला पाहिजे प्रमोद बोराडे स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज सज्ज होतील गोलंदाज मार्ग होते मनोज धाथवड यावेळेस आक्रमण प्रमोद बोराडे बरसतायत बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांब खूप लांब षटकार रिक्त धावे बरोबरच संघाची धावा संख्या थर्टीन ऑन स्कोर बोर्ड तेरा धावा तापल कवरती रवी कोहिरत जुन्नर परिसर पश्चिम विभागातील अजनवळे गावचा हा नामवंत खेळाडू उभ्या महाराष्ट्रभर गावाचं नाव करताना पाहायला मिळतो कोलबर टप्प्याचा बॉल बॅक टू बॅक तिसरा प्रिमिंडा सिक्सर प्रमोद बोरहाडे आतापर्यंत लावल्या गेल्यात प्रमोद बोराडे नावाचं वादळ इथे गोंगावताना पाहायला मिळतं कालचा काल दिवस जर पाहिला तर कालचा दिवस मला वाटतं गोलंदाजांनी गाजवला कालच्या दिवसामध्ये निर्धाव षटकही पाहायला मिळालं विकेट हॅट्रिकही आपण पाहिली आणि आजच्या दिवसामध्ये मला वाटतं कालच्या दिवसामध्ये वयवर्ष सोळा प्रशांत औपे संघामध्ये खेळत असताना सल्लगच्या तीन विकेट घेण्याचा विक्रम केला पण आजचा दिवस संपूर्णत बॅट्समॅनच्या नावावरती आहे टेनिस बॉल क्रिकेट आहे प्रत्येक दिवस नवीन काही घेऊन येतो आज जर पाहिलं तर बॅट्समन फलंदाजांची चर्चा होताना पाहायला मिळते कालच्या दिवसामध्ये गोलंदाज भरपूर वर्चस्व गाजवून गेले पण आज इथे फलंदाज वर्चस्व गाजवताना पाहायला मिळत आहेत यस बॉल पंचांचा इशारा आणि याचबरोबरीनं रिलीज करत असताना झेंडू हातातून निसटला आणि पहा खरं तर एप्रिल महिन्याचं आहे त्यामुळं हाताला थोडसा घाम येतो थो। या प्रकारच्या घटना सातत्यानं पाहायला मिळतात कालच्या दिवसामध्ये मला वाटतं या प्रकारचा एक झेंडू आपण पाहिलाय आणि पुन्हा एकदा मनोज हा चेंडू हाताळण्यासाठी कोलंदाची मार्ग होती सज्ज होता पाहायला मिळत आहेत बोलबर टप्प्याचा बॉल बॉलर बॅक आयुष्यात रक्षण खराब चुकीला माफी नाही लॉग ऑन मध्ये बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतो प्रमोद बोराडीचा ट्रेडमार्क आणखीन एक धमाका सौकार आणखीन एक धमाका षटकार पाहायला मिळते एकोणतीस थावा विदाऊट लॉस पहिलं षटक भरपूर महागडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं मनोज थादवडच्या इतर षटकांच्या तुलनेत हे षटक भरपूर महागडं आपल्याला पाहायला मिळतं इथून मागच्या कालखंडामध्ये मनोज धादवड यांचा विचार जर केला तर मला वाटतं एक षटक अवघं जर आपण पाहिलं तर मला वाटतं गे गतवर्षी चोवीस थावांचं होतं मनोज दादवडे यांचं आता तेही रेकॉर्ड मनोज तादवडे जे मोडताना पाहायला मिळतात थोडेसे जास्त थावा खर्च करताना पाहायला मिळतात एकोणतीस थावा या षटकामध्ये आल्यात गोलंदाज किरण धादवड गोलंदाजी मार्ग वरती येतील कुशिरे एक्सप्रेस गोलंदाजीच्या मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतो किरण केडी कोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होतील तर स्ट्रायकिंग एंडला रवी घोईरात पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आक्रमण करतायत भव्य स्वागत केडी यांचं रवी गोयरात करतायत या खनखनिज चौकारानं पुला प्लेनचा बॉल पॉलिंग स्विप साठी जाणले जात आहेत पुन्हा एकदा शेतरक्षण खराब डीप मिडविकेटच्या दिशेनं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचतो रवी खोयरात हो पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चौकार तुम्ही चुकीचं करू शकत नाही एक एक चूक इथे निर्णायक ठरू शकते संघाची थाप संख्या वाढताना पहिला मिळेल रन स्कोर स्कोरब्रोवर विचार जर केला तर सदो धावा गोलंदाज सजेवतील के डी पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही करू शकले ऑन फिल्डच्या वरून चांगला स्ट्रोक क्षेत्रक चिंडूवरती येताना पहिला मिळत आहेत तितकंच चांगलं क्षेत्रक्षण प्रमोटच्या माध्यमातून आणि याच बरोबरीनं दोन धावा इथे प्राप्त होतील संघाची थाप संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती आता एकोणचाळीस या थापसंख्येच्या संख्येवरती पहा एका बाजून रवी खोयरथ सारखा मातबर खेळाडू मैदानावरती आहे दुसऱ्या बाजूनं प्रमोद सुरुवातीपासूनच हल्ला करताना पाहायला मिळत आहेत पण किरण यांनी थोडासा धावगतीला लगाम लावला हि म्हणजे या चेंडूवरती कुठेतरी सुटकेचा बोकळा श्वास घेतला असेल केडी यांनी कारण पहा त्या चेंडूवरती आलेल्या या दोन धावा आपण पाहिल्यात कोलवा टप्प्याचा बॉल गॅपमध्ये जातो रवी खोयरत ज्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला या परिसरामध्ये होताना पाहायला मिळतीय पुन्हा एक चार चौकार ब्रेचाळीस थाफादा पलक विदाऊट विदाउट लॉस एका बाजून या षटकामध्ये तीन चौकार आलेत पहिल्या षटकामध्ये तीन षटकार येताना आपण मला वाटतं चार षटकार आपण पाहिलेत कोलबा टप्प्याचा बॉल पिकिट करण्याचा प्रयत्न पहा यावेळेस प्रॉपर टायमिंग नाही करू शकत आणि तदनंतर विचार जर केला तर हा चेंडू संपूर्णत जो मात्र निलटाव येताना पाहायला मिळतो ओर नंबर दोनचा खेळ चालू असताना किरण धादवाडू मात्र गोलंदाज माध्यमातून सज्ज आहेत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला रवी खोयरात गोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर प्लॅट डाऊन द ग्राउंड रवी खोयराचा थमाका षटकार आणि कित्येक विकेटही घेणारा हा नामवंत गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर त्याच खेळची खेळची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते तर मैत्रावरती विचार जर आपण केला तर अवघ्या दोन षटकांमध्ये एकोणपन्नास ज्या मात्र स्कोरपूर्ट होते आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे पहा ह्या धावगतीला जर लगाम लावला गेला नाही तर बलाढ्य धावसंघेकडं टीम त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब सोनावळे वाटचाल करू शकते पण दुसऱ्या बाजूनं निलेश भागीत सारखा नामवंत गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतो निलेश भागीतकडून सांगाल अशा कायम आहेत एखादा ब्रेक थ्रू इथे मिळवून देईल का टीम कोंडवळ्यासाठी तर दुसऱ्या बाजूनं प्रमोद बोराडे सुरुवातीपासूनच हल्ला करताना पाहायला मिळाले सुरुवातीलाच जरा विचार केला तर मनोज धाववाडे यांच्या षटकामध्ये एकोणतीस धावा वसूल केल्या तर आता आपण पाहतो निलेश भागीत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत जास्त वेळ घ्यायचा नाहीये कुठल्याही वेळेचा जर विलंब मैदाना होते आढळला तर पॅनलाइज केलं जाऊ शकतं याचे दोक, निलेश भागित अकूट टप्प्याचा बॉल प्रमोद बोराडे ऑन फायर पुन्हा एकदा बॉल डिप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सा पंचावन्न धावाच्या मात्र धावपलकावरती आपण पाहतो प्रमोद बोराडे नावाचं वादळ आज मैद्रा गोंगावलं जबरदस्त कामगिरी कोलंदाजच्या माध्यमातून शिवनेरी एक्सप्रेस म्हणून उभ्या महाराष्ट्रभर नाव करत असताना प्रमोद बोराडे पाहायला मिळत आहेत पण पहा इथे बॅटिंगच्या जोरावरती जबरदस्त कामगिरी करत असताना फिफ्टी अप पंचावन्न धावा टप्प्याचा बॉल स्टंपच्या बाहेर पंचांचा आव्हानरचा इशारा अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते अंडरग्राउंड प्रेशर दबाव काय असतो ना मैद्रावरती पाहून सांगू शकतो निलेश भागीत आहेत जास्त दबाव घेणार नाही पहिल्या टीडवरती जरी आक्रमण झालं निलेश भागीत कम बॅक करतील यातील मात्र शंका नाहीये ओ हो हो आसमाने हल्ला इट्स अ मॅक्सिमम बॉल डीप मिड ऑन बाईनच्या पलीकडे पुन्हा एकदा प्रमोद बोराडेचा जा चा षटकार धावा बोर्ड होते आपल्याला पाहायला मिळतात निलेश भागीला इथे आता विचार करावा लागेल की प्रमोद बोराडेला आता कुठला चेंडू टाकायचा आहे यस गाईडलाईनच्याही बाहेर बॉल जाताना पाहायला मिळतो दबाव तर सातत्यानं वाढताना पाहायला मिळतो पंचांचा डिसिजन नो बॉल अतिरिक्त धाव प्राप्त होती आणि सकाळची धाव संख्या पहा या अतिरिक्त धावेनं पुढे जात असताना तरी धावा निलेश भागीत इथून पाकच्या कालखंडामध्ये याही नाव होती टेनिस बॉल क्रिकेटचं भरपूर मोठं वर्तुळ आहे पण पहा निलेश भागेतला त्या प्रकारची कामगिरी मैद्रावरती करावी लागेल स्कोर बोडोती धावत संख्येचा जा विचार जर केला तर रन स्कोर बोडोती त्रेसष्ट आपल्याला पाहायला मिळतात एकही विकेट गेलेली नाहीये एखादा ब्रेक थ्रू जर इथून आला तर पुन्हा एकदा धावगोतीला थोडासा लगावं लावला जाऊ शकतो पण एका बाजूला प्रमोद बोराडे सल्लचा तिसरा षटकार आणि याच बरोबर या संपूर्ण दिवसभरामध्ये पहिल्याच पा मॅच मध्ये प्रमोद बोराडे आहेत आज दिवसभराचा दुसरा सामना आपण पाहतो एकाच मॅच मध्ये दोन वेळा षटकार हा कंप्लीट कम्प्लीट करण्याचा विक्रम एनपीएल पी एल चषकामध्ये नाव आहे शिवनेरी एक्सप्रेस प्रमोद बोराडे दहा चेंडू आणि सेहेचाळीस धावांच्या अभूतपूर्व इनिंग टीमची धावत संख्या दहा पलकावरती आपण पाहतो रन आपल्याला एकोणसत्तर पाहायला मिळत आहेत गोलंदाज, गोलंदाज मार्क मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतील निलेश भागीत गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज या बेचचा बॉल पुन्हा एकदा उडवला हवे शेतरक्षक बॉल खाली आणि तिकडे दुसऱ्या अटेंट मध्ये प्रमोद बोराडेचा झेल टिपला अर्धशतकाच्या जवळ होते आणि प्रमोद बोराडे यांची इनिंग इथे समाप्त होते है। गोलंदाज सज्ज होतील कोलबर टप्प्याचा बॉल यावेळेस पहा चित्रक्षण चांगलं करण्याचा प्रयत्न सूर लगावला पण पहा त्याचा फायदा नाही झाला जे मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत जाही नावाची चर्चा इथून मागच्या दोन वर्षांमध्ये भरपूर आपण पाहिले ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये सत्तर धावा एकोणसत्तर ला पहिली विकेट तर व्यंकटेश आले तर स्ट्रायकिंग एंडला रवी खोईरत आतापर्यंत वीस थावांच्या अभूतपूर्व खेळी सहा बॉलमध्ये ओ हो हो रिवर्स करण्याचा प्रयत्न टायमिंग नाही करू शकलेले टॉट बॉल येताना पाहायला मिळतो निलेश भागेत इथे तर यशस्वी षटक हाताळताना पाहायला मिळाले एक विकेट प्राप्त करत निलेश भागेत यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली या संघाची थाव संख्या त्या आपण पाहतो सत्तर धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब सोनावळे तापलकावरती ताप संख्या सत्तर एका मोबदल्यामध्ये तर पहा व्यंकटेश यांच्या यांच्याही नावाची ना चर्चा आपल्याला सातत्यानं होताना पाहायला मिळते ते व्यंकटेश कशा प्रकारची कामगिरी आहेत हे आपल्याला आहे कुशीरे एक्सप्रेस किरण धातवड गोलंदाजी मार्ग सज्ज होतील ओर नंबर चारला सुरुवात होताना पाहायला मिळते पहा इथे थाव गतीला थोडंसं लगाम लावला जाईल का हे आपल्याला आहे टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ व्यंकटेशचा ट्रेडमार्क स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल सीमा पार चौकार अंतिम बॅटिंग व्यंकटेश देखील करताना पाहायला मिळत आहेत चौऱ्याहत्तर धावा किरण धादोड सज्ज होत आहेत अष्टमच्या बाहेरचा चेंडू पाहायचंय तिकडे एक धाव तर प्राप्त होईल एस व्हाइट बॉल व्हाइट प्लस वन दोन धावा संघाची धावा संख्या दोनने पुढे गेली आहे रन स्कोर पुढे आपण पाहतोय शहात्तर धावा धापलका आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा किरण आकुट टप्प्याचा बॉल लेंथ बॉल आणि लेंथ बॉल रवी घोईरथ मैत्रावरती नाही थांबू देत बॉल बाउंड्री लाइन ऐसी पल्ली कॉन्ग ऑन षटकार विचार केला तर ब्याऐंशी दहावादा पलकावरती आपल्याला पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूनं रवी गोयरात अतिशय अप्रतिम बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत संघाची धावसंख्या संख्या ब्याऐंशी तर टीमची धावा संख्या दाव पालकावरती आपण पाहतो ब्याऐंशी धावाच्या मात्र होते आहेत यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षण तिकडे सुद्धा आमचं थोडंसं जर पाहिलं तर चांगलं होताना पाहायला मिळतं टीप मिटॉनमध्ये पुन्हा एक धावची मात्र प्राप्त होईल संघाची धावा संख्या एकने पुढे जाते रन होते आपण पाहतो थर्टी थ्री ऑन स्कोरबोर्ड तेहतीस धावा त्र्याऐंशी धावा सॉरी धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय अभूतपूर्व बॅटिंग ठिकाण करताना आपण पाहतो रवी कोयरत यांना व्यंकटेश पुन्हा एकदा बॉल हवेत क्षेत्रक्षक बनतील दर्शक बॉल सीमारेखेचा वेध घेतोय आणि याचबरोबर आणखीन एक उत्तुंग षटकार संख्या वाढताना मिळते एकोणनव्वद धावा एकाच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज केडी पुन्हा एकदा गोलंदाज होत आहेत व्यंकटेश यांच्यासाठी हा चिंडो ऑपस्टम्पच्या बाहेर अटॅक करण्याचा प्रयत्न टॉटपॉल येताना पाहायला मिळतो चांगली गोलंदाजी लाईन आणि लेंथ परफेक्ट आणि याच बरोबरी आलेला हा निरडा बॉल तर पहा एकोणनव्वद धावा स्कोर पडूती असताना एक विकेट देखील गमावली आहे परमर बोराडे स्टार्ट भरपूर चांगला मिळवून दिला सोनावले टीमला तर पहा विकेट जाताना पाहायला मिळते किरण या वेळेची गोलंदाजी जर पाहिले तर अतिशय चांगली पाहायला मिळते एकोणनव्वद स्कोर बोर्ड होती ओर नंबर चारचा खेळ चालू असताना गोलंदाज सज्ज होतील या वेळेचा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस टॉट बॉल येताना पाहायला मिळतो षटकाची समाप्ती चार षटकं कंप्लीट आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर एकोणनव्वद धावा स्कोअर बोर्ड होती तर पाहायचंय अंतिम बारा बॉलमध्ये किती धावा येणार करतायत हे आपल्याला पाहिजे गोलंदाज तयार कोलबा टप्प्याचा बॉल रवी खोईरत आकाशाला गवसनी घालणारा बिगिट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सार पहा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा टिप मेडॉन मध्ये जाताना पाहिला मिळतो शेतरक्षक चिडवरती येतील तिकडे क्षेत्रक्षण थोडस खराब बॉल सीमा पार चौकार कोरपुडती धावत संख्या आपण पाहतो नव्याण्णव धावा मात्र धावपलकावरती पाहायला मिळत आहेत पाचवं षटक मार्गस्थ असताना मनोज आज थातोडस मागड धाव स्थापित स्ट्रायकिंग एंडला रवी कोयरत आतापर्यंत सर्वाधिक जास्त मॅन ऑफ द सिरीज घेणारा हा खेळाडू आज कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहायचंय कोलंदा यार कोलबर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर रवी खोयरच्या बॅट मधून पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चार खेळाडू आधी स्पोर्ट क्लब सोनावळे संघाचा अर्ध शतक कंप्लीट होत असताना एकशे तीन धावा शतकीय खेळी या ठिकाणी आपण पाहतो आतापर्यंत दुसऱ्यांदा या दिवसभरामध्ये दुसरीच मॅच आणि शतकाच्या पलीकडे स्कोर एकशे तीन धावाच्या मात्र स्कोर बोर्ड होत्या रवी खोयरात पुन्हा एकदा बिग हिट करतायत प्रॉपर टायमिंग आहे का फिल्डरला क्लिअर करतो हा बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक षटकार पाच तेरा चेंडू सत्तेचाळीस धावा रवी गोयरथ यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत एकशे नऊ धावा टीमच्या खात्यामध्ये आपण पाहतो मनोज थोडासा मागड थो मनो स्थापित होतो आतापर्यंत मनोज यांनी एकोणपन्नास धावा खर्च केल्यात विकेट एकही के मिळवलेला नाहीये मनोज कोलंदाजी मार्गवरती को पुन्हा एकदा सज्ज होतील गतीमध्ये परिवर्तन थोडंसं जर पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला हा बॉल जो मात्र निर्धाव येतो वेरिएशन असणं हे गरजेचं आहे खरं तर रवी गोयरतचा जर आपण विचार केला ना मित्रांनो Uh, इथून मागच्याही कालखंडामध्ये जर पाहिलं तर राजेवाडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये तब्बल दोनशे नव्वद धावा कुटण्याचा विक्रमही त्याने केला म्हणजे इतर कित्येक स्पर्धांमध्ये अतिशय अभूतपूर्व कामगिरी रवी गोयरतची पाहायला मिळते आहे गोलंदाज पहा यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल हाताळतो एक धावी ते प्राप्त होईल आणि एका धावेपाठोपाठच संघाची धावसंख्या संख्या धावपलकावरती पुढे जाऊन पोहोचतीय एकशे दहा धावा याचबरोबर षटकाची समाप्ती होती पाच षटकं संपली एकशे दहा धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये टीम त्रिमूर्ती स्फोट सोनावळे ते कोलंदाज मार्ग वरती टीम आ, सावध बाबा क्रिकेट क्लब कोंडवर संघाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर कोलंदाज मार्ग सज्ज होत आहेत पाहिजे ज्ञानेश्वर कशा का प्रकारची कामगिरी आहेत तर समोर रबी खोरा विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही झालं निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेतो क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतायत एकदा वाली दुसऱ्या धावेला कॉल आणि इथे जर पाहिलं तर थोडंसं थ्रो टप्प्यावरती करण्याचा प्रयत्न होता दोन धावा प्रत्येकदा प्राप्त होतील संघाची धाव संख्या पुढे गेली आहे रन स्कोर पुढे होती जर आपण विचार केला एकशे बारा धावा आणि याचबरोबर रवी खोयरातच्या खात्यामध्ये आणखीन एक अर्धशतक वाह काही जबरदस्त कामगिरी आणखीन एक अर्धशतक इथे झळकवतो रवी खोयरात तर टीमची धावसंख्या एकशे बारा सोळाची चेंडू आणि पन्नास धावा त्यामध्ये पाच षटकार आणि चार चौकार ओ हो हो देणारा अप्रतिम झेल नाव आहे सुदाम अर्थातच कोटबलचा जॉन्टी रूट इथे आपल्याला पाहायला मिळाला स्वतःला झुकून दिला आणि पहा कॅच ऑफ दुर्नामेंट म्हटलं तर वावड नाहीये अक्षरशः आज जर पाहिलं तर चित्तथरारक हा झेल मैत्रावरती आपण पाहतो सुदाम जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुदाम यांच्या माध्यमातून पहा आणि पाहतच राहावं या प्रकारचा झेल पायत्रावती सुद्धा मी यांनी संपन्न केला आणि पहा विकेट इथे घेतली रवी गोयरत यांची रवी गोयरत डगआउटच्या दिशेनं माघारी त्याला पाहायला मिळतात संघाची धावसंख्या संख्या पलकावरती विचार जर आपण केला तर एकशे बारा धावा आणि एकशे बाराला आलेली ही दुसरी विकेट पहा मंगेश भोईर नवीन फलंदाज सोनावळे टीमच्या माध्यमातून मैद्रावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत कशा प्रकारची कामगिरी करतील तर गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा ज्ञानेश्वर चे मात्र सज्ज होत आहेत गोलबर टप्प्याचा बॉल या वेळेचा बॉल हवेत क्षेत्ररक्षक होते जीडवरती सोप्पा झेल मैद्रावरती सुटताना पाहायला मिळतो थर्ट्या सर्कलच्या आतमध्येच आणि पहा पुन्हा एक धाव प्राप्त होईल एका धावेपाठोपाठ संघाची धाव संख्या एकशे तेरा या जावन पोचेल अंदीम। और सा चालो इते सा धाव संख्येवरती जाऊन पोहोचेल अंतिम ओरचा खेळ चालू असताना इथे थोडासा धावगतीला लगाम लावला पण आता व्यंकटेश जे मात्र स्ट्रायकिंग एंडला दाखल होत आहेत पाहिजे ज्ञानेश्वर त्यांच्या विरोधात कशा का प्रकारची कर कामगिरी करतायत तीन चिंडूंचा खेळ अजून आहे बाकी कोल्हा टप्प्याचा बॉल बॉल हवे क्षेत्रक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि पहा तिथे पुन्हा एक छेल मात्र सुटतो दोन थावा येतील संघाची धावसंख्या दोन ने पुढे गेली आहे रन एकशे पंधरा या धावसंख्येवरती स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतं एकशे पंधरा थावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तर अंतिम दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे ज्ञानेश्वर भरपूर चांगले गोलंदाजी ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून खरं तर या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एकशे एकोणीस हा सर्वाधिक स्कोर आतापर्यंत राहिला आहे तर रेकॉर्ड इकडे ब्रेक केलं जाईल का हे आपल्याला पाहिजे कराला तर या अंतिम बॉलवरती षटकार आला तर ते रेकॉर्ड इकडे ब्रेक होताना पाहायला मिळेल पण पाहायचंय काय घडेल एकशे पंधरा धावा सध्याच्या घडीला स्कोर बोर्ड होते ओ हो हो या वेजचा बॉल सरळ पोहोचेल लॉकडाऊनच्या डोक्यावर मॉडेल लाईनच्या पलीकडे व्यंकटेश सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये या इनिंगला फिनिश करतो आणि याचबरोबरी ना टीमची थाव संख्या दोन एकशे एकवीस थावाच्या मात्र स्कोर बनवती एकशे बावीस थाव्यांची आवश्यकता या मॅच ला जिंकण्यासाठी मार्ग ते सज्ज होत आहेत पहिलाच बॉल यस इस गॉन विकेट्स पतार ओ यू टी आउट पा जाती विकेट जातीय गोलंदाज गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजची मार्कवरती पुन्हा एकदा सचिन सचिन प्रगतवान गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होतील पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली समोर आलेत केडी नामवंत खेळाडू इथून मागच्या कालखंडामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट केडी यांच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट केला गॅपमध्ये गेला आणि अतिशय चांगला स्ट्रोक येतो हा चौकार पाच टीमची धावसंख्या चार या धावसंख्येवरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये किरण आलेत आणि किरण यांनी सचिन यावरती चढवलेला हल्ला गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कोलवट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केला टू बाउन्स और द बॉडी रोप बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतो बॅक टू बॅक हा दुसरा चौकार बावी एकशे बावीस थावेच आणि एकशे बावीस थाव्यांचा पाठलाग करत असताना विचार जर आपण केला तर एका बाजूनं किरण अतिशय आक्रमक बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत इथून मागच्या का, कालखंडामध्ये थोडंसं स्ट्रगल करत होते किरण या वर्षीचा क्रिकेटचा सीझन संपूर्ण जर पाहिला तर थोडंसं स्ट्रगल करण्यामध्येच गेला किरण यांचा पण आता थोडंसं जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत यावेळेस वळण घेणारा बॉल सचिन यांचा केला विकेट किपरच्या दिशेनं आणि पहा एका निर्धाव चेंडूची माहिती होती सांगता होती संघाची धावत संख्या दहा पलकावरती आठ एका गाडीच्या मोबदल्यामध्ये सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील केडी ऑन स्ट्राईक गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस थीम या गतीचा चेंडू आणि तिथे बीट केलं किरण यांना एक एक निर्धाव चेंडू तुमचा अस्किंग रन रेट जो पात्र त्याचा ग्राफ विशिष्ट उंचीवरती नेताना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळं प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धावा या आवश्यक आहेत ओ हो हो बॅट काल येणारा बॉल केडी सोडणार नाहीये पॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून बाँड्री लाईनच्या पलीकडे षटका चा 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 गोलंदा चा गोलंदा तर आता पॅनल्टीच्या दोन धावाच्या मात्र टीमच्या टोटलमध्ये आपण ॲड करतो म्हणजे टोटली धावसंख्या संख्या सोळा या धाव संख्येवरती आपल्याला पाहायला मिळते एकशे बावीसचा पाठलाग सोळा आतापर्यंत बनवल्या गेल्यात पाहिजे गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात प्रमोद बोराडे शिवनेरी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल तर समोरच्याच दिशेनं बॅट्समन आपण पाहू शकतो दत्ता यांना दत्ता कशा प्रकारची कामगिरी करतायत हे आपल्याला पाहिजे प्रमोद बोराडे जे मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत दोन नामवंत खेळाडू आमने सामने आहेत पाहायचे कुठला खेळाडू कुठल्या खेळाडूवरती वर्चस्व भाग गाजवेल कारण दत्ता यांनी इथून मागच्या कालखंडामध्ये अतिशय मोठमोठ्याला इनिंग्स साकारल्यात या परिसरामध्ये दत्ता यांचं नाव देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून घेतलं जातं असा नामवंत खेळाडू समोरच्या दिशेनं बॉल लॉप्ट केला समोरच्या दिशेनं आपण पाहतो मारुती कोकणी चेंडूवरती येताना पाहायला मिळतात एक धावी एका धाव्या पाठोपाठ संघाची धावा संख्या परत एकदा वाढेल जाऊन पोहोचेल सतरा या धावा संख्येवरती म्हणजे पहा अक्रमकता हाच बचाव लक्ष एकशे बावीसचं सोपं नाही आहे सुरुवातीच्याच मॅचमध्ये आपण विचार केला तर एकशे एकोणीसचं लक्ष होतं तेही रेकॉर्ड इथे मोडलं गेलं दुसऱ्याच मॅचमध्ये आज दिवसभरामध्ये फलंदाजांची भरपूर चर्चा होताना पाहायला मिळतीय कालच्या दिवसामध्ये गोलंदाजांनी अक्षरशः ही स्पर्धा गाजवली पण आज दुसरा दिवस आणि दुसऱ्याच दिवसामध्ये अनेक विक्रम एन पी एल चषकामध्ये होताना पाहायला मिळत आहे समस्त ग्रामस्थ भीमाशंकरकरांची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कोलंदाज सज्ज होतील लेनचा बॉल लॉप्ट केला आणि याचबरोबरीनं जर विचार आपण केला तर पुन्हा के डी यांना एक था प्राप्त होईल संघाची थावसंख्या एकने पुढे जाते रन स्कोर पुढे आपल्याला पाहायला मिळतील अठरा म्हणजे पहा दुसरं षटक आहे शांत प्रकारचा खेळ करताना मैद्रामध्ये प्रमोद पोराडे यांचे चेंडू खेळून काढण्याचं कामकाज मैदानावरती केलं जातं प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती सज्ज हो 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 गतीमध्ये परिवर्तन स्टंपच्या बाहेरचा बॉल आउटसाईड द स्टंप अवांतर अतिरिक्त एक धाव प्राप्त होती अवंतर बरोबरच संघाची धाव संख्या एकोणीस या धाव संख्येवरती जाऊन पोहोचली आहे राष्ट्रवादी युवक संघटना निगडाळे भीमाशंकर म्हातारबाचवाडी गोठेवाडी समस्त ग्रामस्थांची ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा कळमजाई माता यात्रा उत्सवानिमित्त कळमजाई स्पोर्ट्सचं जबरदस्त आयोजन दिवस गेला क्षेत्रक्षण तिकडे थोडंसं खराब एकदा धा दुसरीचा प्रयत्न क्षेत्रक्षक जोपर्यंत पोहोचत पोहोचतायत पायाने झेंडू स्टॉप केला जाईल पाहिजे तिकडे जर आपण पाहिलं डायरेक्ट हिट अपेक्षित होती तसं नाही घडलं आणि पुन्हा एकदा घेतल्या जातील तीन धावा तीन धावेंबरोबरच संघाची धावा संख्या परत एकदा वाढताना पाहायला मिळेल बावीस धावा ट्वेंटी टू वन स्कोर बोर्ड वरच्या बावीस बनवलेल्या शंभर दहावींची अजूनही आवश्यकता दोन चा खेळ चालू असताना गोलंदाज प्रमोद बोराडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ओ हो हो या वेसाक्रमान केडी यांच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा टोले जंग प्रहार बॉल सीमा पार षटका किरण धादवड जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत केली जाईल यातील मात्र शंका नाहीये पण प्रमोद बोराडे यांचा हा बॉल पंच आव्हान घोषित करतायत अतिरिक्त धाव येते आणि या अतिरिक्त धावेंच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या टोटलमध्ये थोडीशी भर पडेल जाऊन पोहचेल ते आता था। एकोणतीस थावा केडी असे अनेकशे विक्रम किरण यांनी केलेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं असा नामवंत खेळाडू कोलवा टप्प्याचा बॉल लॉप्ट केला जातो शतरक्षक रवी तिथे डायरेक्ट हिट नाही करू शकत आणि तदनंतर स्टंप मिसिंग जीवनदान प्राप्त होईल दत्ता यांना आणि पहा पुन्हा एकदा आलेला हा निलराव चिंडू आहे म्हणजे इथे प्रतिषटक दोन तीन श दोन ते तीन मोठे फटके तुम्हाला अपेक्षितच आहेत या मॅचला जवळ करण्यासाठी पण पहा एका बाजूनं खेड्यांचा के विचार केला पुला बॉल लॉप्ट केला लॉन्ग ऑफ मध्ये क्षेत्रक्षक सरळ गेला फिल्डरवरती मारुती कोकणे पेट्रोलिंग करत असताना बॉलला ला कव्हर करतायत पुन्हा एकदा एक धाव था एक प्राप्त होतीये आणि याचबरोबरीनं षटकाची मैत्र होती समाप्ती होत असताना ओर नंबर दोन कंप्लीट आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर पंधराचे सरासरी तीस बनवल्या एकशे बावीसचा पाठलाग करत असताना चोवीस चेंडू आणि ब्याण्णव धाव्यांची आवश्यकता रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर प्रतिष्ठक तेवीस या धावगतीनं आता धाव आवश्यक आहेत कोण टीमला आज तिसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळत आहेत विनोद डामसे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत विनोद डामसे म्हटलं तर टेनिस बॉल क्रिकेट अष्टपैलूंपैकी पाई नामवंत अष्टपैलू जुन्नर तालुक्यातील पश्चिम विभागामध्ये सातत्यानं विनोद डामसे यांचं नाव चर्चेमध्ये असतं असा हा नामवंत खेळाडू क्षेत्रक्षांची व्यवहरचना थोडीशी बदलताना पाहायला मिळतो पण एका बाजूनं विचार जर केला तर कोंडवळ संघाचा केडी किरण धाधवट थोडीशी संघाला डोकेदुखी ठरू शकतो पायचं किरण कशा प्रकारची कामगिरी करतील संघाची धाव संख्या तीस या धाव संख्येवरती गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजी मानकवती विनोद टॉस बॉल अडव्या बॅटनं दिशा दिली क्षेत्रक्षक दिनकर चेंडूवरती येतील आणि पहा पुन्हा एक धाव प्राप्त एक एका धाविनिश संघाची धाव संख्या परत एकदा वाढेल जाऊन पोहचेल ती आता एकतीस या धावसंख्येवरती मला वाटतं मंगेश आहेत एक वेळ टी शर्टवरती थोडस प्रिंट मिस्टेक आहे हरकत नाहीये आहे कोलंदाज सज्ज होतील परत एकदा ऑपस्टमच्या बाहेरचा बॉल गरखन वळण घेतो ही खासियत आहे या गोलंदाजची कधी जास्त गतीचे चेंडू कधी कमी गतीचे चेंडू कधी टप्पा घेणारे उसले घेणारे चेंडू कधी चेंडू खाली राहत आहेत कधी चेंडू लेग कटर कधी आउट कटर या प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये महारत प्राप्त झालेले विनोद म्हणजे पहा विनोयांचा एकच विचार असतो की फलंदाजांच्या मनामध्ये विचारांचा काहूर निर्माण करायचा आणि तिथूनच विकेट मिळवायची डबल माइंड नेहमी फलंदाजांना ते करत असतात पाहायचं पुढील चेंडू किती गतीचा असेल लेंथ बॉल बॉल हवेत ते चित्र पुन्हा एकदा सरळ गेला बॉल मारुती कोकण यांच्या हातामध्ये अप्रतिम झेल विकेटचं पदार मोबदल्या तर पहा ओवर नंबर तीन चा खेळ आपण पाहतो गोलंदाज विनू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज गतीमध्ये परिवर्तन लाईन थोडीशी खराब आणि या बॉलला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे मनोज यांच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार आणि याच बरोबरीनं बी आपल्याला कोणाच्या बर विचार जर केला तर प्रिहितचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो विनू यांची खासियत धावा खासियकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओर नंबर तीन चा सा खेळ चालू असताना इथे त्रिमूर्ती सोनावळे आणि त्यांना फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते बाबा स्पोर्ट क्लब कोंडवळ या दोन संघांमध्ये आतापर्यंत दोन विकेट गमावल्या कोंडवळ संघानं एकशे बावीसचा पाठलाग करत असताना विनू पुन्हा एकदा सज्ज होतील कोलबर टप्प्याचा बॉल प्लिक ऑफ द रिस्ट मनोज धादवडे यांच्या पॅटमधून फटका चांगला डीपमध्ये क्षेत्रक्षक व्यंकटेश जे मात्र तैनात आहेत चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळेल व्यंकटेश यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक धावी दा, एक ते प्राप्त होईल संघाची धावसंख्या एकने पुढे गेली एकोणचाळीस या धावसंख्येवरती एकेरी दुहेरी धावसंख्येनं आता काम होणार नाही आहे एकेरी दुहेरी धाव म्हटलं तर आता नाहीच्या बरोबर ना आहे कारण सव्वीच्याही वरती करण रन रिक्वायर्ड रनडेटचा ग्राफ जो मात्र जाताना पाहायला मिळतो या वेचा बॉल परत एकदा लॉप्ट केला एस्टाकवर मध्ये डीप मधून शेतरक्षक जोपर्यंत चेंडूवरती आहेत पुन्हा एक धाव प्राप्त करतायत किरण धादवड एका धावे बरोबरच संघाची धावत संख्या परत एकदा वाढेल चाळीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तीन षटकांचा खेळ संपतो तर अठरा बॉल ब्याऐंशीची ची आवश्यकता बाबा स्पोर्ट क्लब कोंडवर संघाला या मॅचला जिंकण्यासाठी तर दुसऱ्या बाजून आता पाहिजे गोलंदाज कोण येणार गोलंदाजी होती सत्तावीस पूर्णांक तेहतीसचा चा रिक्वायर्ड रन रेट या दाव या या मध्ये विजय प्रस्थापित करण्यासाठी बाबा स्पोर्ट क्लब कोंडवळ या संघाला पा प्रवीण गोलंदाजी मार्ग होती सज्ज होतील प्रवीण डामसे कशा प्रकारची कामगिरी करतायत समोर उंच पुरे किरण धादवड आपल्याला पाहायला मिळत आहेत अकरा बॉल चोवीस चा खेळ त्यांचा इनिंग जाईल कुठपर्यंत क्रिकेटचा रणसंग्राम एन पी एल चषक दोन हजार चोवीस दुसरं वर्ष पुलाचा बॉल फुलटॉस भव्य स्वागत एन पी एल दोन हजार चोवीस मध्ये प्रवीण डामसे यांचं करतायत किरण धाधवड षटकार आणखीन एक आक्रमण इनसाइड आउट एक्स्ट्रा कवरला मधून आणखीन एक धमाकेदार दर्जेदार चार रन चौकार प्रयत्न किरण धादवड यांचा ओ हो हो गतीमध्ये परिवर्तन प्रवीण त्यांची ही एक खासियत आहे इट्स टू ओ सेव्हन पी एम थँक्यू डी जे पन्नास तास कोरबड होती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सज्ज होतील प्रवीण पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला केडी या वेचा बॉल उल्टा पटका मारण्याचा प्रयत्न स्टान्स बदलायचा होता प्रयत्नही तसा केला पण फलंदाजांना थोडंसं विस्कळीत करण्याचा प्रयत्न होता यांच्या माध्यमातून पण पहा प्रवीणवरती त्याचा असर झालेला नाही आहे गतीमध्ये थोडंसं पुन्हा एकदा परिवर्तन पाहायला मिळालं थोडंसं कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा आलेल्या दोन धावा संघाची धावासंख्या वाढताना पाहायला मिळते बावन्न ह्या धावसंख्येमध्ये पंधरा बॉल छत्तीस किरण धादवडच्या खात्यामध्ये तर दुसऱ्या बाजूनं आता आपण पाहतो प्रवीण डामसे यांनी आतापर्यंत चार बॉलमध्ये बारा थाफा खर्च केल्यात कोलबर्ट टप्प्याचा बॉल त्यावरती त्या आक्रमण बॅट खाली येणारा चिंडू होता शेतरक्षक आहे डीप मध्ये आणि ते मारुती नाही चुकी करणार विकेट जाताना पहिला मिळते किरण धाधवड बॅक टू पवेलियन तिसरा हदरा तिला टीम सावधबाबा स्फोट स्पोर्ट वर सांगाला प्रतिषेटक बत्तीस पूर्णांक एकतीसच्या सरासरीने आता धावा आवश्यक आहेत म्हणजे थोडस विचार जर आपण केला तर तेरा चेंडू आणि सत्तर धावे आवश्यकता गोलंदाज तयार होतील कोलंदाज ची मार्ग वरती एकशे बावीसचा पाठलाग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते या नवीन फलंदाज मैद्रावरती निलेश दाखल होत आहेत आणि त्यांना टाकलेला हा चेंडू जर आपण पाहिला तर जो मात्र डॉट येतो चार षटकं संपली जात आहेत आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर एकशे बावीसचा चा पाठलाग आतापर्यंत तीन विकेट गमावल्यात सावधबाबा स्पोर्ट क्लब कोडुआ संघानं धावपलकावरती धावा संख्या बावन्न धावा शेवटचे चेंडू बारा बारा बॉल मध्ये सत्तरची आवश्यकता भारतीय कोकणी गोलंदाजी मार्ग को सज्ज होत आहेत पहिलाच बॉल स्लोर वन आणि पहिला चेंडू येतो डॉट अकरा चेंडू सत्तरची आवश्यकता म्हणजे पहा अस दोन्ही इनिंगमध्ये ज्या संघानं प्रथमता बॅटिंग केली आहे शंभरीच्या पलीकडं स्कोअर जाऊन पोहोचलाय कालच्या दिवसामध्ये निर्धाव षटकही आपण पाहिला आणि कालच्या दिवसामध्ये मला वाटत सलगचे तीन चेंडू आणि तीन विकेट घेण्याचा विक्रमही ओपे संघाच्या वयवर्च्या सोळा असणाऱ्या प्रशांतने केला म्हणजे कालचा दिवस संपूर्णतः गोलंदाजांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा आलेल्या दोन धाव आहेत आज बॅट्समन थोडंसं वर्चस्व गाजवताना पाहायला आहेत आणि खरं तर एक विचार जर केला तर सुरुवातीला जो संघ बॅटिंग करतो ना तो शंभरीच्या पलीकडे पोहोचतो या बेचा डॉट आणि याचबरोबर आता आपण पाहतो बॉल शिल्लक शेवटचे नऊ आणि नऊ बॉलमध्ये अजून फार मोठी परिकष्ठा करायची हे नऊ चेंडू अडुसष्टची आवश्यकता आणखीन एक बॉल डॉट म्हणजे पहा मारुती कोकणी देखील प्रभावित करताना पाहायला मिळतात एक एक निर्धाव चिडू इथे निर्णायक आहे आणि पहा या मॅचमध्ये मजबूत पकड होत असताना जाता जाता चांगलं काही करून जाण्याचा जा प्रयत्न मनोजांच्या पॅटमधून सरळ चिडू पोहोचतो स्टँड अँड डिलिव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटका सहा चेंडू आणि बासष्ट दाव्यांची आवश्यकता तर पहा स्पर्धा आपण पाहतो भीमाशंकर एन पी एल चषक कळमजाय माता स्पोर्ट समस्त ग्रामस्थ टिगडाळे भीमाशंकर यांच्या विद्यमानातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पी पी लोकरे स्टेडियमवरती ही स्पर्धा आयोजित करत असताना सर्व कळमजाय माता स्पोर्टचे सर्व सदस्य असतील यांच्या अथोनात प्रयत्नातून उभी राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा चांगली संकल्पना आखत असताना मंकेतजी शेंगाळे असतील सागर मोरमारे आणि त्याचबरोबर सचिन आप्पा कुऱ्हाडे आणि त्याचबरोबरीनं जर विचार केला तर पुन्हा एक विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते संकेतजी शेंगाळे असतील त्याचबरोबर राहुल असतील या सर्व मंडळींच्या माध्यमातून ही स्पर्धा जी मात्र उभी राहते आहे दुसऱ्या वर्षामध्ये येताना पाहायला मिळते सागरजी मोरमारे असतील सचिनांना कुऱ्हाडे आणि त्याचबरोबर मंगेश शेंगाळे साई साहू या सर्वांचं पुनश्य एकदा आपण आभार मानूया समस्त ग्रामस्थांचे आभार मानूया फार मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आणि खरं तर या स्पर्धांमधून ग्रामीण खेळाडू आज जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतात खरंतर तर इथूनच खेळाडू त्यांना चांगला प्लॅटफॉर्म निर्माण होतो आणि इथूनच चांगलं प्रदर्शन करत अनेक स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करत असताना या परिसराचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आंबेगाव आदिवासी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी असतील आणि त्यांनी घालून दिलेले जे नियम अस नियम आहेत त्या नियमांना धरून या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्या असोसिएशनचं आणि सर्व आमच्या आयोजक कमिटीचं देखील आम्ही शतशारून आहोत आम्हाला देखील या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली आमच्या ऑफिसियल पंच असतील आमचा सर्व बी के स्पोर्टचा स्टाफ असेल सर्वांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि याचबरोबर जर पाहिलं तर आज दिवसभरामध्ये दुसरीच मॅच शंभरीच्या पलीकडे धावा इथे चेस करण्याचा प्रयत्न होता पण आता मॅचमध्ये तसंही काही उरलेलं नाही आहे संघाची धावसंख्या धापल कवरती पुन्हा एकदा जे मात्र थोडीशी वाढताना पाहिला मी येते पासष्ट धावा गमवण्यासारखं का काही उरलेलं नाही आहे कोंडोळ संघाकडे म्हणजे आत्तापर्यंत चार विकेट गेल्यात जेमतेम परिस्थिती थोडीशी कठीण आता फक्त चिंटू खेळून काढायचे म्हणून धादवड स्ट्रायकिंग इंडला आहेत आणि गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज सोनावळे एक्सप्रेस मंगेश गोलंदाजच्या माध्यमातून वेगवान गोलंदाजसाठी तर मंगेश ओळखला हो जातो येणाऱ्या कालखंडामध्ये अनेकशा स्पर्धा तुमच्या आमच्या जा भेटीला भी येतात भीमाशंकर चषक ही स्पर्धा सुनील जी ले यांची आपल्या भेटीला येते त्याचबरोबर येत्या कालखंडामध्ये कुशिरी प्रीमियर लीग किरण दादवड दत्तू दादवड दादोड बंधूंची स्पर्धा तुमच्या जा आमच्या भेटीला येते पहा अशा अनेकशा स्पर्धा च्या मात्र येत्या कालखंडामध्ये या परिसरामध्ये संपन्न होणार आहेत पण ते अगोदर ज्या स्पर्धेकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा राष्ट्रवादी युवक संघट संगत, संघटना निगडाळे भीमाशंकर मात्रबाची वाडी समस्त ग्रामस्थांची क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते भीमाशंकर एन पी एलच्या शक दोन हजार चोवीस वर्ष दुसरं आणि व दुसऱ्या वर्षाचा दुसरा दिवस दुसरी मॅच या ठिकाणी आपण पाहतो जिथे एकशे बावीसचं लक्ष होतं एकाहत्तर पर्यंत आता मजल मारली आहे तर अंतिम चिंडू या ठिकाणी शिल्लक आहे फ तब्बल एकावन्न हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार असणारी ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा मंगेश आणि यावेळेचा अकूट टप्प्याचा बॉल त्यावरती चौकार येतो जाता जाता चांगलं काही करून जाण्याचा प्रयत्न क्रीडा रसिकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न मनोज यांच्या माध्यमातून झाला पण खरं तर आपण पाहतो इथे विजय प्रस्थापित करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळाली संतोष वामन बोराडे भाऊसाहेब त्याचबरोबर दुंदा धोंडे भाऊ रगतवान निबंधक कार्यकारी अभियंता महावितरण यांच्या मालकीची टीम त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब सोनावळे इथे या मॅचमध्ये विजय प्रस्थापित करते दुसरी मॅच या ठिकाणी संपन्न आहे दुपारची वेळ झाली आहे तर एक दहा ते पंधरा मिनिटांचा लंच ब्रेक त्यानंतर पराभूत पराभूत असा सामना होईल तर मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय आणि पुन्हा एकदा जो खेळाडू या परिसरामध्ये अक्षरशः आख्यायिका बनून राहिलाय रवी खोयरत कुंडलिकजी कोंडवळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ असते रवी खोयरत सारख्या नामवंत खेळाडूला या ठिकाणी पुरस्कृत करायचं यायचं रवी खोयरत वन्स अगेन पुन्हा एकदा ज्या नावाची चर्चा रवी खोयरत मॅन ऑफ द मॅच खरं तर रवी खोयरत बाबतीत बोलायचं झालं तर जुन्नर तालुका जुन्नर तालुक्यातील पश्चिम युग आज अजनवळे गावला गावाला बिलॉंग करतो आणि खरं तर तिथून हा खेळाडूचा या खेळाडूचा खरं तर प्रवास चालू झाला अंड्राम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांपासून ते ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचा प्रवास अजनवळेपासून तर उभ्या महाराष्ट्रभराचा टेनिस बॉल क्रिकेटचा प्रवास आणि आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा हात सितारा जर पाहिलं तर माथारबाडची वाडी या पी पी स्टेडियम पी पी लोकरे स्टेडियमवरती मात्र आपल्याला पाहायला मिळतो तर ज्ञानेश्वर न्या, जी लोकरी साहेब ह्या ठिकाणी उपस्थित होत आहे साहेबांचं सा पुनः एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो विभागशंकर एनपीएल जषकाच्या माध्यमातून तर आता वेळ आहे मित्रांनो एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर पुन्हा भेटूया जिथे पराभूत पराभूत असा सामना या ठिकाणी संपन्न होईल आमचे कॅमेरामॅन दीपेश आपण लगेचच या ठिकाणी संपर्क साधा त्याच बरोबर आमचे कुणाल आपण देखील या ठिकाणी संपर्क साधा तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी रवी खोयरत याचे आपण पुन्हा एकदा रवी खोयरत चनाक्षरच्या राजवाडी प्रीमियर लीग स्पर्धा असो तर अशा अनेकशा इतरही क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली असा नामवंत सितारा या रवी गोयऱ्यात थोडस लवकर या ने दोन षटक संपल्यानंतर बॉल रोलिंग बॉलचा वापर केला जाईल आदर्श पोलीस पाटील आदरणीय शेत्रामजी भोईर साहेब सा या ठिकाणी उपस्थित होत आहेत भोईर साहेबांचं पुनश्य एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो एन पी एल या चषकाच्या माध्यमातून पहा पाच षटकांची मॅच सामन्याला सुरुवात होताना पहिला मिळतीय पहा दोन्ही संघाने एक एक सामना गमावल्यानंतर एकमेकांच्या विरोधात येत आहेत एका बाजूला म्हातबाची वाडी दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कोंडवळ या दोन संघांमध्ये ही मात्र प्रदीप ऑन स्ट्राईक तर दुसऱ्या बाजूला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील किरण थादुआट सागर साबळे यांचा सा पहिलाच बॉल दिशा दिली क्षेत्रक्षक चिट वरती येत आहेत वा काय एका बालीचं क्षेत्रक्षण अप्रतिम दत्ता यांच्या माध्यमातून एक धावी ते प्राप्त होईल आणि पहा सुरुवात तर होताना पाहायला मिळते एका धाव्यानिशी चांगला स्ट्रोक होता प्रदीप यांच्या बॅटमधून आलेली सिंगल खर तर कुठली सुरुवात महत्त्वाची असते मग सुरुवातीला थोडीशा विकेट गेल्यानंतर संघ दबावामध्ये आला होता प्रदीप शून्यावरती बाद होताना पाहायला मिळाले पण इथे थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न पाहिजे पाहायला मिळतो यावेळेचा देखील बॉल प्लिक ऑफ द रिस्ट ओळवला हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्रक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतात पुन्हा एक सिंगल धाव सागर साबळे कोलंदाजच्या माध्यमातून ऐकॉन आहेत महत्वाच्या संघाचे आज कशा प्रकारची कामगिरी करतील हे आपल्याला पाहिजे गोलंदाज तयार परत एकदा ओ हो हो कॉलिंग स्विप बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहिजे पंजांचा डिसिजन मात्र काय येतो यस हा षटकाख्या पुढे जाताना पाहिला मिळते आठ या दावसंख्येवरती अकूट टप्प्याचा बॉल पॉइंट मध्ये क्षेत्रक्षकाने बॉल मध्ये शर्यत निघिली ते शर्यत जिंकतील का त्यांना बीट केलं बॉलनं आणि बॉल बाँड्री लाईनचा वेध घेतोय क्लासिकल ड्राईव्ह प्रदीपच्या बॅट मधून आणखीन एक धमाका हा येतोय आणखीन एक चौकार टीमची धावसंख्या वाढेल बारा या धावसंख्येवरती स्कोर कार्ड पुन्हा एकदा अकरा वाज यावेळेस परत एक खाल्ला आणि ते पुन्हा एकदा बॉल पोहोचतो बाँड्री लाईनच्या पलीकडे वन बॉस ओव्हर द बाउंड्री रोफ आणखीन एक धमाका प्रदीप यांच्या बॅट मधून आणखीन एक चौका मात्र आमचे डीजे ऑपरेटर आहेत गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा कोलोबा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न तदनंतर जर पाहिलं तर एका निर्धाव चिंटूजी सांगता होताना पहिला मिळते ओव्हर नंबर एक कम्प्लीट आमचे स्कोर आणि आमचे लाडके आयोजक सागरजी मोरमारे आम्हाला कळवत आहेत स्कोर बोर्डची थाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सोळा थाबाच्या मात्र धावपाल कवरती आहेत पहा पहिल्या षटकाचा खेळ मैदाना होती आटोपलाय संघाची धावसंख्या संख्या सोळा आपल्याला पाहायला मिळतीय कळमजाय माथा स्पोर्ट क्लब समस्त ग्रामस्थ निघडाळे भीमाशंकर यांच्या विद्यमानातून साकारलेली तब्बल एकावन्न हजार रुपये प्रथम पारितोषिक असणारी नामवंत क्रिकेटची स्पर्धा राष्ट्रवादी युवक संघटना निगडाळे भीमाशंकर मथाबाचेवाडी यांच्या विद्यमानातून उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अलीकडं जर विचार आपण केला तर अनेकशा नामवंत स्पर्धा या परिसरामध्ये संपन्न होत असताना दुसऱ्या वर्षामध्ये अनेकशे बदल घेऊन ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे एकूण बारा संघांचा सहभाग असणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तर पहा एका बाजूने गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील ओर नंबर दोनमध्ये मध्ये विशाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत विशाल कशा प्रकारची कामगिरी करता येत ना हे आपल्याला पाहिजे गोलंदाज तयार स्ट्रायकिंग इनला कुशिरे गावचा हा थुरंदर खेळाडू अर्थातच किरण यावेळेस पंचांकडे अपिलची मात्र होताना पाहायला मिळती अपीलमध्ये तितकासा उत्साह आढळला नाहीये उत्साह होता खर तर आत्मविश्वासमध्ये आत्मविश्वास नाहीये आहे अपीलमध्ये आणि त्यानंतर जर पहिला आपण विचार जर केला तर अपील पूर्णपणे फेटाळली आहे गोलंदाज गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होताना पाहिला मिळतात परत एकदा विशाल चे मात्र गोलंदाजी मार्गवरती स्ट्राइक स्ट्राईक टप्प्याचा बॉल हुक केला आणि यावेळेस पुन्हा एकदा बॉलला पाठवलं डीप फाइन लेग स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध मधोमत्रेलाइनच्या पलीकडे आणखीन एक चौकार धापलकावरती धावसंख्येचा जा संख्येचा विचार जर केला तर वीस धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत किरण धादवड जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत बलाढ्य धाव संख्येकडं टीम जी मात्र वाटचाल करताना पाहायला मिळेल गोलंदाज सज्ज होतील विशाल पुन्हा एकदा कोलबर टप्प्याचा बॉल इन एज तिकडे पहा एका बाजूनं विचार जर आपण केला तर बाळूकचे मात्र चेंडूवरती होते डायरेक्ट इटचा प्रयत्न केला बाळू भोईर यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतं सध्याच्या घडीला आपण पाहू शकता अप्रतिम क्षेत्रक्षण टीमची धावसंख्या संख्या वाढेल जाऊन पोचेल ती आता एकवीस या धावसंख्येवरती बाळू भोईर सध्याच्या घडीला चर्चेचा विषय बनतायत माहिती फ्लाय मा स्लिप दरम्यान क्षेत्रक्षण करताना पाहायला मिळत आहेत पण दुसऱ्या बाजूने विशाल यांनी धावगतीला थोडासा अंकुश लावला यावेळेस बॉल पुन्हा एकदा बिकेट करायचा आहे तिकडे थोडस कॉल मिस्ड कॉल पाहायला मिळाला बॉल हातामध्ये आलेलाच नाही विशालच्या आणि पहा किरण यांना मिळेल जीवनदान आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी गोलंदाजी केली जाते विशाल यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज होतील प्रदीप या बेचचा बॉल बिग हिट आकाशाची गगन भरारी प्रॉपर टायमिंग नाही झालं सरळ गेला बॉल सागर साबळे यांच्या हातामध्ये चूक नाही होणार बिग विकेट गॉन धक्का क्रमांक एक बसतो आहे टीम कोंडवळला सवले नवीन फलंदाज मैद्रा दाखल होतील ओ हो हो आले आले अग्रबाज आसमानी हल्ला बॉल पोहोचेल डिप्स केलेच्या दिशेनं खूप दूरवरती हा उतुंग षटकार कोरपड होती थाव संख्या सत्तावीस आपल्याला पहिला मिळते दत्ता असवले ज्या मैदानावरती पोचले पहिलाच बॉल खेळले षटका ठोकताना पाहिला मिळत आहेत ताबडतोब बॅटिंग साठी जाणले जात आहेत आणि पहा पुन्हा एक आक्रमण आपण पाहिलंय सत्तावीस थावा एकाकडे जमोबदल्यामध्ये तर धाबावरती सत्तावीस धावा ज्या या ठिकाणी मोबदल्यामध्ये सागर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत प्लेनचा बॉल प्रॉपर टायमिंग नाही जुळलं सँडी बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतायत निर्स्थळी टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतो सागर साबळे यांच्यावरती झालेला हा आणखीने हल्ला चौकार टीमची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते रन स्कोर पूर्ण विचार जर आपण केला तर एकतीस धावाच्या मात्र आत्तापर्यंत कुठल्या गेल्यात पा किरण भरपूर प्रभावित करतायत नामवंत फलंदाज आहेत अप्टमच्या बाहेरचा बॉल तिकडून वळण घेताना पाहायला मिळतो सागर साबळे हे नाव जर पाहिलं तर आपण खरं तर बॅटिंगच्या माध्यमातून इथून मागच्या कालखंडामध्ये ओळखलं जायचं पण सध्याच्या घडीला ऑलराउंडरची भूमिका पेश करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी सागर साबळेच्या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतो टप्प्याचा बॉल बाहेर पंचांचा डिसिजन इट्स बॉल अव्हान अतिरिक्त धाव प्राप्त होईल या धावे बरोबर धाव संख्या पुन्हा एकदा वाढेल जाऊन पोहोचेल बत्तीस या धाव संख्येवरती परत एकदा हलक्या आता ढकलला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला रिझनला डीपमध्ये क्षेत्रक्षक आहेत निखिल मोरमारे चांगलं चित्रक्षण पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून आणि याचबरोबर थ्रो थोडासा खराब सँडी वेगाने चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत आपण पाहतो पुन्हा एकदा तीन धावा या ठिकाणी प्राप्त होत आहे तीन धाव्यां पाठोपाठच संघाची धावा संख्या पुढे जाताना पाहायला पस्तीस धावा पस्तीस रन होती आतापर्यंत ज्या मात्र लावल्या गेल्यात कोलंदाच कोलंदाची मार्गवरती को पुन्हा एकदा सागर या बेचा बॉल बिकिट करण्याचा प्रयत्न टायमिंग नाही करू शकलेले फटका चुकीचा आणि याचबरोबर विकेट जातीय धक्का क्रमांक दुसरा दत्ता असवले बॅक टू दी पाच स्कोरबोर्डवरती धाव संख्या पस्तीस असताना दुसरीही विकेट जाताना पाहायला मिळते कोलंदाजच्या माध्यमातून सागर भरपूर प्रभावित करतायत ऑपस्ट स्टंपच्या बाहेरचा बॉल तिकडून खेळण्याचा प्रयत्न थोडीशी शफल झाले जागा बनवायची होती आणि पा तिकडूनच एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल धापलकावरती धाव संख्या स्थिर पस्तीस सागर साबळेच्या नावाची चर्चा तर सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळतीय कोलवर टप्प्याचा बॉल बॅट खाली होता प्रॉपर टायमिंग चांगलं आणि याचबरोबर बॉलला पाठवलं मनोज यांच्या बॅटमधून लॉंगॉनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार एक्केचाळीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तीन षटकांचा खेळ कंप्लीट सर तसे आपण सूचना करत चालू होती कुठल्याही संघाला अतिरिक्त वेळ देऊ नका तसं जर काय आढळलं कुठल्याही संघाने जर थोडासा वेळेचा जो नियम आहे त्याचं उल्लंघन जर केलं तर पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं थोडंसं वेळेकडे लक्ष देत चला गोलंदाज कोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील केडीऑन स्ट्राईक पार हनपमध्ये थोडंसं जर पाहिलं तर फोल्ट क्षेत्रक्षण थोडंसं चुकीचं पाहायला मिळत होतं आणि याचबरोबर सागर साबळे अतिशय दक्ष आहेत चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत एक्केचाळीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये सँडी गोलंदाजी मार्कवरती सज्ज फुल टॉस आणि याचबरोबर मिस्टामिक स्ट्रोक क्षेत्रक्षक लॉंग ऑफला खाली येत आहेत आणि याचबरोबरीनं विकेट देखील जाताना पाहायला मिळते धक्का क्रमांक तिसरा बसतो यावेळेस फार मोठा भूकंप घडवला सँडी यांनी केळी यांना पाठवलं डकआउटच्या दिशेनं माघारी गोलंदाज तयार गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज ची मार्गवती सँडी इचे मात्र सज्ज होताना पाहायला मिळत आहेत पहा विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास नेहमीच गोलंदाजांचा वरताना पाहायला मिळतो यावेळेस सीन साइड आउट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल गेलाय क्षेत्रक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतात संतोष चार एक धाव मिळेल संघाची धावसंख्या संख्या एका धावी बरोबरच बेचाळीस तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाच षटकांची मॅच चौथ षटक मार्गस्थ असताना धावपलकावरती धावत संख्येचा जा विचार जर केला तर बेचाळीस धावा मनोज कशा प्रकारची कामगिरी करतील दोन चेंडू एक षटकार मनोज यांनी जरूर ठोकलाय पण पहा तितकाच नामवंत गोलंदाज सँडी जे मात्र मनोज समोर आहेत फ्लॉपलेनचा बॉल परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सँडी यांच्या माध्यमातून पुन्हा एक धाव आली दुसऱ्या धावेला कॉल आणि याच बरोबरीनं दोन धावा कंप्लीट होत आहेत दोन धाव्यांबरोबरच संघाची धावसंख्या परत एकदा पुढे जात असतानाच चव्वेचाळीस धावा चौथं षटक चे मात्र मार्गस्थ चव्वेचाळीस थावा स्कोर बुडवते कळम जाय माता स्पोर्ट पुरस्कृत भीमाशंकर एन पी एल चषक दोन हजार चोवीसचा हा थक थकता थरार आपण या ठिकाणी अनुभवतो यावेळेस बॉल पुन्हा एकदा क्षेत्रक्षक दूरवरून प्रयत्न करतील गॅप मोठा आणि त्या गॅप मधून होईल फरार थावा मिळतील चार चौकार संख्या ही वाढताना पाहायला मिळते एकोणपन्नास धावा स्कोर बोर्ड होते वोर्ड नंबर चारचा खेळ चालू असताना सँडी गोलंदाजच्या माध्यमातून तर स्ट्रायकिंग इंडला मनोज तादवड विकेट करण्याचा प्रयत्न बॉल हवे चेतरक्षक बाळू वा जबरदस्त झेल बाळू भोईर यांच्या माध्यमातून अप्रतिम कॅच या ठिकाणी आपण पाहतो कॅच ऑफ द डे पुन्हा एकदा जबरदस्त झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ते चार फलंदाज बाद एकोणपन्नास धावा धावपलकावरती आपण पाहतो गोलंदाजच्या माध्यमातून सँडी अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळत आतापर्यंत पाच बॉलमध्ये दोन विकेट प्राप्त करत आठच धावा खर्च केल्यात त्यामध्ये एक चौकार जरूर सँडे यांना ठोकला पण तिथून पुढे जे काही कमबॅक केलं ना सँडे यांनी अतिशय अप्रतिम कोलबा टप्प्याचा बॉल याही वेळेस ढकल्याचा ढकलण्याचा प्रयत्न सनी यांच्या दिशेने चेंड होतो सनी लवकर तिकडे चुकीचं क्षेत्रक्षण करताना पाहायला मिळत आहे चेतन आले चिंडूवरती आले चेतन जर पाहिलं तर थोडस चाचपडताना पाहायला मिळाले आणि याचबरोबर दोन धावा देखील प्राप्त होतील संघाची धावसंख्या दोनने दोन ने पुढे गेली अप एक्कावन्न धावा अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होतंय बाबा स्पोर्ट क्लब कोंडवळ संघाचं देखील मोजल्यात आणि याचबरोबर चार षटकही संपतात तर जायचं आपल्या स्लॉग ओव्हरकडं जिथे अंतिम ओव्हरमध्ये भथरबाजवाडी संघाच्या माध्यमातून कुठला गोलंदाज गोलंदाजसाठी येणार पहा अंतिम षटकाला सुरुवात होती धाव संख्या एकावन्न आपण या ठिकाणी पाहतो चार गाड्यांच्या मो मोबदल्यामध्ये क्षेत्रक्षण थोडं सागळं वेगळं सजवलं जातं सागर सापळे यांच्या माध्यमातून अनुभव गोलंदाज गोलंदाजी मार्ग होती सन्नी सनी लवकरे गोलंदाजीसाठी येत आहेत पक्षाच मॅचमध्ये अंतिम षटक काही जबरदस्त टाकलं होतं सनी यांनी या वेचा बॉल ऑपस्टमच्या बाहेर थोडासा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रेंजमध्ये चेंडू होता आणि तिकडून जर आपण पाहिलं तर बॅटवरती आलेलाच नाही हा चेंडू टॉट येतो तर आता अंतिम षटकाला जी काही सुरुवात झाली ना पहिला चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाबाला सनी लवकर यांचा पुढील चेंडू कसा असेल कशा प्रकारची कामगिरी केली जाईल पुन्हा एक बॉल डॉट वा जबरदस्त गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा आणि याचबरोबरीनं पुन्हा एकदा जर पाहिलं तर फलंदाजाला उभं करण्यामध्ये सनी यांना यश आलंय पण दुसऱ्या बाजूने संतोष यांनाही हात खोलावे लागतील कारण मध्ये जितक्या धावा येतील ना तितका प्लस पॉईंट कोंडवा संघाकडे असेल संतोष शेठ लवकर पाचशे बारा खडकी कैलासजी लवकरे पाटबंधारे विभाग अतुलजी कोंडवळे पोलीस पाटील पुणे शहर पोलीस पुणे शहर यांच्या मालकीचा असणारा संघ मातबाजीवाडी श्रीराम स्पोर्ट क्लब आपल्याला पाहिला मिळतो आणि याचबरोबर तिथे कॉल आणि मिस्ड कॉल आणि याच इन रनआउटची विकेट स्कोरबोर्ड जर पाहिला तर एक्कावन्न धावा संदीप दाते जर तीन चेंडू तीन षटकार ठोकत असेल यस व्हाइट बॉल सुदी अर्थातच डी एस व्हाईट चेक केला जाईल संदीप दाते तीन चेंडू तीन षटकार ठोकत असेल तर पोलाड यांच्याकडून तब्बल एकवीस हजार रुपयांचं पारितोषिक सुधीर यांच्याकडून येस वाईट बॉल संदीप दाते यांच्यासाठी पारितोषिक आहे एकवीस हजार रुपयांचं तीन बॉल तीन षटकार आले तर याचबरोबर पुन्हा एकदा बॉल हवे हवेक तिकडे दूर आणि एक दुसऱ्या धावेला कॉल दोन, दोन धावे धावा इथे प्राप्त होतील दोन धाव्यांबरोबरच संघाची धाव संख्या पंचावन्न धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे दोन चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे कशा प्रकारची कामगिरी होईल संदीप दाते ऑन स्ट्राईक या शैलीचा नामवंत फलंदाज पण पहा आज जर पाहिलं तर सनी यांनी अंतिम षटकामध्ये जी काय गोलंदाजी केली ना अतिशय अप्रतिम गोलंदाजी खर तर सनिह यांच्या गोलंदाजीला आज तोडच नाहीये यावेळेचा बॉल थोडासा मागे पटला आणि तिथे त्या बॉलचा पहा रिझल्ट आपल्या समोर येतोय डीप फाईट लेगच्या दिशेने बॉल पोहोचेल संदीप यांच्या बॅटमधून सीमारेखेच्या पलीकडे चौकार या बेचचा बॉल पुन्हा एकदा सोबत खेळण्याचा प्रयत्न होता आणि याचबरोबर लेग बाईज पंचांचा इशारा एक थावी इथे प्राप्त होईल आणि पहा पहिल्या पहिली इनिंग या ठिकाणी संपली गेली पहिल्या इनिंगच्या समाप्तीअंतची संघाची धावसंख्या साठ एकसष्ट धावेंची आवश्यकता या मॅश जिंकण्यासाठी होईल हे आपल्याला पाहिजे विनर विनर यानंतर जो टॉस गोलंदाज सज्ज होत्या ते गोलंदाजी मार्ग होते मनोज पहिलाच बॉल सागर साबळे ऑन फायर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे टीप लॉंग ला हा सिक्सर बाउंड्री या वेळेस येतोय जबकार टीमची दावा संख्या वाढताना पाहिला मिळते दहा धावा सागर, सागर साबळे पहिल्याच बॉल पासून आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवादी सज्ज होतील पुला प्लेनचा बॉल मोठा पटका अपेक्षित होता प्रॉपर टायमिंग नाही झालं आणि याचबरोबरी जर विचार आपण केला ना तर एका निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मिळते सचिन मसळे आणि सागर साबळे ही सलामीची जोडी मैत्रा होती दाखल आहे आणि पहा एका बाजून सागर साबळे यांचा विचार केला तर सुरुवातीला दोन मोटाले पटके आल्यानंतर दुसऱ्या बाजूने मनोज हे कमबॅक करताना पाहायला मिळतो म्हणजे हे बेटली इकडे रंगले गेलंय ओ हो हो क्या बात हे जबरदस्त गोलंदाजी इटका पत्थर से अप्रतिम कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मनोज धातवडे यांच्या माध्यमातून ज्या प्रकारचा चिंडू हाताळला ना थोडासा मागे चेंडू करण्याचा आणि तिथून थोडासा चेंडू वळवला डगआउट मधून कोणी कमेंट्स करू नका तुम्ही टाळ्या वाजवा चांगल्या खेळाला प्रतिसाद द्या याचबरोबरी न हा चेंडू पुन्हा एक डॉट बॉल सागर साबळे जो सागर साबळे आपण पाहत होतो सुरुवातीच्या चेंडूपासून आक्रमण चढवतो पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतो दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकतो त्याच सागर साबळेला जशास्त्रचं प्रतिउत्तर त्याच षटकामध्ये मनोज रादवड देताना पाहायला मिळतो ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते ना यांच्या माध्यमातून अतिशय लाजावा गोलंदाज सज्ज होतील बॅटचा एज आणि याच बरोबर बिग विकेट गॉन सागर साबळे बॅक टू दी विलियर्ड कोरपड होती दहा धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा बॉल इनसाइड आऊट नाव आहे सचिन आणि सचिनच्या बॅटमधून बॉल पोहोचतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे पॉइंटमध्ये षटका ठोकण्याचा विक्रम सचिनच करू शकतो आणि पुन्हा एकदा येतोय हा धमाकेदार षटकार कोलंदा ज्योतिल अकुट टप्प्याचा बॉल बिकेट करण्याचा प्रयत्न बॉल हवे क्षेत्रक्षक खाली आणि बरोबर बिग विकेट गॉन पुढच्या चिंडवती लगेचच सचिन मसरे यांना डगआउटचा रस्ता दाखवला विकेट पाच सोळा दुसराही दुसरा बसताना पाहायला मिळतो म्हणजे सलामीची फलंदाजांची पळी अक्षरशः गोलंदाजांनी कापून काढली ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाती या पुन्हा एकदा किरण गोलंदाजी मार्ग होती सज्ज होतील टप्प्याचा बॉल निखिल मोरमारे यांच्या बॅटमधून लॉंगॉनच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सा यावेळेचा झेंडू ऑफ स्टंप कडे अटॅक करण्याचा प्रयत्न आणि याच बरोबरीनं विचार जर आपण केला ना हा चेंडू निर्धाव येतोय संघाची धाव संख्या दहा बलकावरती बावीस धावा दोन गड्यांच्या मोबादल्यामध्ये महाराष्ट्र पोलीस आहेत निखिलजी मोहरमारे स्ट्रायकिंग एंडलास बाकीच्या मॅचमध्ये सुरुवातीला गेले पहिलाच बॉल खेळले पहिल्याच बॉलवरती शटकार वसूल केला इथे देखील परिस्थिती त्याहून वेगळी नाहीये कोलबा टप्प्याचा बॉल लॉप्ट केला शेतरक्षक चिंडूवरती येताना पहिला मिळत आहेत आणि पहा पुन्हा एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होईल या सिंगल पाठोपाठच संघाची धावसंख्या संख्या वाढताना पाहायला मिळते तेवीस धावा एकसष्ट धाव्यांचं लक्ष म्हणजे हे बेटर इथे रंगेल गोलंदाचाही तितकाच कस लागेल या धावा डिपेंड करण्यासाठी बॅट्समनता तितकाच कस लागेल या मॅच मध्ये म्हणजे इथे चुरस जी मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल कोल्हा टप्प्याचा बॉल परत एकदा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक पाईल। चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत पुन्हा एक सिंगल धाव येते या सिंगल पाठोपाठच संघाची धावसंख्या परत एकदा वाढतीये जाऊन पोचल चोवीस थावा संख्येचा विचार केला चोवीस धावा अवकाळी पावसाची शक्यता आहे त्यामुळं ग्राउंड स्टाफ आपण थोडस तयारीत राहायचं तावत संख्या चोवीस आहे एकसष्ट धाव्यांचा पाठलाग करत असताना गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा गोलंदाज ची मार्ग वरती यावेळेस बॉल परत एकदा मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि पा पुन्हा एक चेंडू जो मात्र निर्धाव्य होतो या यावेळेचा बॉल पुन्हा एकदा जो मात्र ढकलून काढला क्षेत्रक्षक स्वतः चेंडूवरती धावताना पहिला मिळत आहेत पहा एक धाव परत एकदा प्राप्त होईल संघाची धावसंख्या वाढली जातीय रन स्कोर बोर्ड आपल्याला पंचवीस पाहायला मिळतायत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये मनोज थादवड तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येत पाच षटकांमध्ये एकसष्ट जमा जमावायच्यात पहा त्या अगोदर जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत पंचवीस धावा जमवल्या दोन गडी त्यासाठी मोजावे लागले सलामीची जोडी बाद होताना पाहायला मिळाली बोलंदाज मनोज पुन्हा एकदा सज्ज होतील निखिल मोरमारे ऑन स्ट्राईक बिगेटचा प्रयत्न बॉल हवेत कॅच महत्वाची ही कॅच नाहीये मॅच आहे आणि याच बरोबरीनं तिपला छेल बॅट्समन फेल विकेट जपात माननीय पांडुशेठ गावारी साहेब ट्रॅक्टर सर्व्हिसेस जे मालक या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो तर संघाची थाप संख्या पंचवीस तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पहा अनेकशे ज्येष्ठ मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होताना मी मिळते समस्त ग्रामस्थ निगडाळे आणि त्याचबरोबर म्हातारपाची वाडी इथले सर्व ग्रामस्थ सर्वांचं पुनश एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो टप्प्याचा बॉल इथे बॉल हवे चेत्रक संदीप चेंडू खाली आणि याच बरोबरीनं चेतन शून्यावरती बात गोलंदाज सज्ज होत आहेत मनोज पुन्हा एक विकेट प्राप्त इथे परिस्थिती बदलली आहे संघाची धावसंख्या पंचवीस या धावसंख्येवरती संख्येवरती ओर नंबर तीनचा चा खेळ चालू असताना एकसष्ट धावा विजयासाठी आवश्यक आहेत पहा तिसऱ्या षटकाचे दोन चेंडू अध्यापय शिलक मनोज कोलंदाची सज्ज तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखलत या वेजचा बॉल पाहायचं पंचांकडे थोडीशी दात देखील मागितली पंच तटस्थ पाहायला मिळत आहेत आणि याच बरोबरने एका निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते सनी आणि अतुल या जोडीवरती बरंचसं काय निर्भर आहे सनी मोठ्याल्या पाटक्यांसाठी हाही खेळाडू ओळखला जातो पण मनोज कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहिजे कोल्हा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एक थाव एस लेग बाईकच्या स्वरूपात येताना पाहिला मिळते संघाची धावसंख्या संख्या एका धावेबरोबरच पुढे जाऊन पोहोचेल सव्वीस या धावसंख्येवरती आणि याचबरोबरीनं तीन षटकांची समाप्ती जी मात्र मैदानावरती होती बारा चिंडू आणि आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी श्रीराम स्पोर्ट क्लब मतरबाजीवाड़ी संघाला पस्तीस थाव्यांची आवश्यकता बारा बॉल पस्तीस ची आवश्यकता बेटल मीटिंग्स इज नॉट अलाउड बेटल मीटिंग्स इज नॉट अलाउड कुठल्याही प्रकारे मैदानावरती वेळ व्यर्थ घेऊ नका सुशीलजी लोकरे यांच्या माध्यमातून पारितोषिक येतोय अतुल जर सलगचे तीन षटकार ठोकत असेल तर तब्बल पाचशे रुपयांचा पुरस्कार पाहिजे अतुल त्या प्रकारची कामगिरी करेल का पण दुसऱ्या बाजून नितांत आवश्यकता सांगायला दहावेची बॉल शिल्लक आहेत शेवटचे ते आता बारा बॉल पस्तीसची आवश्यकता टॉस या ठिकाणी होतोय खरंतर टॉस इनिंग ब्रेकमध्येच आवश्यक होतं पण थोडासा अभाव झाला एका बाजूला त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब सोनवळ्या आणि तिसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल भोरगिरी दोन्ही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी संपर्क साधा आणि हा टॉस सुशील लोकर यांना विनंती करतो आपल्या शुभ असते हा टॉस घ्यायचा कोलंदाज कोलंदासाठी सज्ज होताना पाहायला आहेत पुन्हा एकदा आणि या वेधचा बॉल पुन्हा एकदा हवाई सफर डीप लॉकअपमध्ये सरळ चिड बॉर्डी लाईनचा वेध घेत असताना पाहायचं आता पंचांचा डिसिजन काय येतो चौकार असताना नुकताच सन्नी यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार सा सागाला थोडीशी संजीवनी प्राधान्य करेल तीस धावा दाबल कवरती पुन्हा एक आखूड टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत परत एक धाव येते आगीत गोलंदाजच्या माध्यमातून आहेत निलेश बागेत यांनी देखील भरपूर प्रभावित केलं टॉस कोणी जिंकला दत्ताभाऊ वनगरे प्रसिद्ध उद्योजक यांच्या मालकीचा संघ भोरगिरी संघ इथे टॉस जिंकतो डिसिजन ओ हो हो रेस लागली आहे पाहिजे फिल्डर रेस जिंकेल का तिकडे जर पाहिलं तर अवाकाच्या पलीकडे होता हा बॉल पोस्ट पोचतो लाईनच्या बाहेर आणि येतोय हा चौका भोरगिरी संघ आपण मैदानावरती उपस्थित व्हायचं टीमची धावत संख्या पुन्हा एकदा वाढताना पाहिला मिळते पस्तीस धावा स्कोअर होती एकसष्ट धाव्यांचा पाठलाग करत असताना कोलबा टप्प्याचा बॉल उंच गेलाय प्रॉपर टायमिंग नाही जुळलं एलिमेशन किती मिळेल तिकडे एका हातानं टिपलाय झेल विकेट फलंदाज बाद या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्यांची उणीव आम्हाला भासत होती जिथे कमी तिथे आम्ही असे आमचं लाडकं व्यक्तिमत्व शुभ मनपूर्वक स्वागत करतो त्यांचे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो टीमची धावसंख्या विचार जर आपण केला तर पस्तीसला ला पाच अशी परिस्थिती मैत्राच्या आता आपल्याला पाहायला मिळते आठ चेंडू आणि आवश्यकता आठ चेंडू सव्वीसची ची आवश्यकता गोलंदाज गोलंदाज चे मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळते तर स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज दत्ता अकु टप्प्याचा बॉल बिगीट केला प्रॉपर टायमिंग नाही अक्षत रक्षक येत आहेत बॉल खाली दत्ता असूक नाही होणार विकेट जाताना पाहायला मिळते आणखीन एक धक्का श्रीराम स्पोर्ट क्लबला फलंदाज शेवटच्या सात चेंडू सव्वीस ची आवश्यकता असताना परिस्थिती थोडीशी कठीण आहे पण आज वैभवला स्वतःला सिद्ध करावं लागेल समस्त ग्रामस्थ मातारबाजी वाडी ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास आज वैभव सार्थ ठरवेल का हे आपल्याला पाहिजे टप्प्याचा बॉल यावे आक्रमण आणि सराळ चिडू बॉडीलाईटच्या लगतच तितकाच अप्रतिम झेल वैभव यांची विकेट जाताना पाहायला मिळते आणि याच बरोबर आजच्या दिवसभरातली आणि या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक ज्यांच्या नावावरती लावली जाते नाव आहे निलेश भागीत अतिशय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली सावधबाबा स्फोट कोंडवळ संघाच्या माध्यमातून निलेश भागीत एकसष्ट धावा इकडे डिपेंड करायच्यात तर आता शेवटचे सहा चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता अजूनही सव्वीस धावेंची गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाजी सज्ज होत आहेत ओ हो हो पुन्हा एक चांगला चेंडू आणि याचबरोबर केला तर सामना थोडासा अवघड झालाय मी म्हणेन मातोभाची वाडी संघासाठी जो संघ इथे पराभूत तो कॉलबॅक साठी पात्र होईल जो संघ इथे जिंकेल त्या संघाला अजूनही एक मॅच इथे खेळावी लागेल सुपर एट पर्यंत पोहोचण्यासाठी तर पहा शेवटचे पाच चेंडू आणि सव्वीसची आवश्यकता गोलंदाज सज्ज होतील गोलंदाची मार्कवरती पुन्हा एकदा यावेळेचा बॉल बिगीट करण्याचा प्रयत्न पॉईंट आणि कव्हरच्या बरोबर मधोमध मध्ये चेंडू गेलाय क्षेत्रक्षक सुदाम चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत आणि याचबरोबर विचार जर केला तर दोन धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील दोन धावेंबरोबरच संघाची धावा संख्या सदोतीस वरती जाऊन पोहोचते तर आता विजयासाठी आवश्यकता शेवटचे चार चेंडू चार जे मात्र अनिवार्य आहेत अकुट टप्प्याचा बॉल यावे आवे क्षेत्रक्षक पुन्हा एकदा सुदामचे मात्र प्रयत्न करतील आणि पहा परत एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल एका धावे पाठोपाठत संघाची धाव ही वाढताना पाहायला मिळेल थर्टी एट सात गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ पूर्णपणे अडचणीत येताना पाहायला मिळतो श्रीराम स्फोट महत्वाची वाडी कारण सात विकेट गमावल्यानंतर दबाव तर हा हमकास पाहायला मिळेल ह्यावेळेचा बॉल परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न आठवा धक्का बसतो आता हा सामना थोडासा औपचारिकतेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो सुशील लोकर यांच्याकडून पारितोषिक येते बाळू दादा भोईर यांच्यासाठी एक षटकार जर ठोकला तर तब्बल एकशे रुपयाचा पारितोषिक कोलंदाज सज्ज होताना मी मिळत आहेत थर्टी एट टॉन बोर्ड आठ गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बाळू भोईर सर्वांचा लाडका खेळाडू ज्या प्रकारचा झेल सुरुवातीला टिपला बाळू यांनी आणि याचबरोबर पुन्हा एकदा चेंडू डॉट आता अंतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहतो विभाशंकर एन पी एल चषक दोन हजार चोवीस चा हा धगधगता थरार दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सर्व आयोजकांचे आधारस्तंभ आहेत बाळूजी भोईर आणि त्यांच्यासाठी टाकलेला हा चेंडू आव्हान तर त्यांच्यासाठी पारितोषिक येते सुशील लोकर यांच्या माध्यमातून अजूनही संध्या षटकार जर ठोकला तर एकशे एक रुपयाचं पारितोषिक तशी मॅच हातातून गेलेलीच आहे पण आहे बाळू भोईर शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकतायत का आणि याचबरोबर बे गिटचा प्रयत्न होता टो लागला बॅटचा आणि या चेंडूवरती बाळूभोगीर बाद इथे मॅच जर पाहिलं तर सावधबाबा स्पोर्ट क्लब कोंडवा संघानाही हा सामना जिंकला आणि याचबरोबर कॉलबॅकसाठी पात्र होणारी टीम आज दिवसभरातली पहिली टीम श्रीराम स्पोर्ट क्लब मतारबाजीवाडी कॉलबॅक मधूनही संधी असेल तर पाहिजे आता इथून पुढच्या कालखंडामध्ये आज घडेल मनोज यायच बारा धावा केल्या बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना तीन विकेट घेतल्या मनोज ठादवड थँक यु कोटेश्वर स्पोर्ट क्लब बोरगिरी कुठलाही विलंब न लावता आपण लगेच मैदानास्ता आहे पावसाची शक्यता आहे त्यामुळं हा सामना फक्त या सामन्यासाठी ऍडजस्ट करा चार षटकांचा सामना आहे एकच षटक पॉवर प्ले थोड सहकार्य करा मित्रांनो एक षटक पावर प्ले आणि चार षटकांसाठी मला वाटतं चार गोलंदाज चार षटक चार गोलंदाज आणि चार षटकांसाठी वीस मिनिटांचा होती त्यामुळं कुठलाही विलंब न लावता लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या थोडस घाई करा प्रमोद थोडस आपण गेम करा चार षटकांची मॅच रवी गोयरत आणि प्रमोद बोराडे हिस्थाला वेज जोडी मैदानी दाखल होती है। पा पहिलाच बॉल डेट सुशीलजी लोकरे साहेबांच्या माध्यमातून आमच्या दोन्ही पंजांसाठी एक आकर्षक पॅकेज आहे मॅच संपल्यानंतर ते पॅकेज आपण घेऊन जायचं आहे वेदचा बॉल खोलवर टप्प्याचा क्षेत्रक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत आणि याचबरोबर विचार जर आपण केला तर एक धाव पावसाची रिपरीती जास्त वाटत असेल तर नारायण सर आपण मॅच थांबवू शकता ओके पहा पहिली धाव धाव धावपलकावरती त्यांना पाहायला मिळतेय गोलंदाज सज्ज होतील परत एकदा या बेच बॉल पुन्हा एकदा हुक केला क्षेत्रक्षक बनतील दर्शक बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतोय वन बाउंस हा चौका गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा रवी गोयरात वाह यावेळेस रवी घोयरात आपलातून स्ट्रोक येतोय रवी गोयरत बॅट मधून वन बाउंस हा चौकार अवकाळी पावसाचं अगमन या ठिकाणी होतंय तर आता धावपलकावरती धाव संख्या नाईन स्कोर बोट गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला आहेत या वेधचा बॉल शरीराचा वेध घेणारा चिंडू आपल्याला पाहायला मिळतो रवी घोयरथ हो चेंडू समजू शकत नाही आणि याचबरोबर विचार जर केला तर गोलंदाज कौतुक राहणार आकाश ज्या प्रकारची गोलंदाजी आकाश करताना पाहायला मिळत आहेत संघाची धाव संख्या नऊ धावा और नंबर एक चा खेळ चालू असताना चार षटकांची मॅच गोलंदाज गोलंदाज साठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत रिव्हर्स करण्याचा प्रयत्न स्टान्स बदलला होता आणि तेच हेरलं खर तर आकाश यांनी पुन्हा एक चेंडू सो मात्र निरठाव येतो अप्रतिम गोलंदाजी कारण रवी विरोधात या प्रकारची कामगिरी तितकंच शक्य नाही आहे इथून मागच्या कालखंडामध्ये अनेकशा मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी राहिला रवी गोयरत पहा पुन्हा एकदा जर पाहिलं तर नऊ दहावा दहा पलकावर देत एका षटकाची तिसऱ्या पंजांजा पंजांकडे डिसिजन येतो हो हिट विकेट का सर यस yes, हिट विकेट चेक केली जाईल ऑनफील्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल कारण कॅमेरा अँगल होता तिथे मध्ये एक खेळाडू आला त्यामुळं थोडस जर पाहिलं तर क्षणचित्र आपण घेऊ शकलो नाहीये त्यामुळे ऑन फील्ड डिसिजन इथे धरला जाईल संघाची तापसंख्येचा विचार जर आपण केला तर रन आपल्याला पाहायला मिळत आहेत नऊ धबा चमात्र स्कोअर बोर्ड होते आहेत खेस तत्व अवलंबत असताना था टप्प्यावरती थांबले आणि पाप पुन्हा आलेली एक सिंगल धाव या सिंगल पाठोपाठ संघाची धाव संख्या परत एकदा वाढेल जाऊन पोचेल पुढे आता वीस धावा स्कोरबोर्ड होती आपण या ठिकाणी पाहतो ट्वेंटी ऑन स्कोरबोर्ड या बेचचा बॉल पुन्हा एकदा जर आपण पाहिला तर क्षेत्रक्षक पर्यंत पोहोचलाय चांगलं क्षेत्रक्षण आणि याचबरोबरीनं पुन्हा एक सिंगल संघाची धावसंख्या एक एकवीस या धावसंख्येवरती हो त्रिमूर्ती स्फोट सोनावळे आणि त्यांना फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते ओ हो हो यावेळेस अकराबाद पुन्हा एकदा प्रमोद बोराच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार सुशील लोकरे आणि त्याचबरोबर समीर वडेकर यांच्याकडून रवी गोयरत साठी विशेष प्रेम सलग तीन षटकात जर रवी गोयरत ठोकत असेल तर पाचशे एक रुपयांच पारितोष तर सत्तावीस धावा तापालकावरती गोलंदाज सज्ज होतील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती यावेळेचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न परत एकदा याचबरोबर जेडू निर्धाव येताना पाहिला मिळतो टॉट बॉल ची सांगता होईल संघाची थाव संख्या सत्तावीस आणि याचबरोबर आपण मैदानावरती पाहू शकता दोन षटकं संपली आणि दोन षटकांच्या समाप्तीअंती विदाऊट लॉस त्रिमूर्ती स्पोर्ट सोनावळे सत्तावीस धावा सत्तावीस धावा तर आता मैदानावरती आपण पाहतो दोन षटकं संपलीत रबी घोयरस साठी पारितोषिक आहे पाचशे एक रुपयांचं संलग्न तीन बॉल तीन षटकार या वेळचा बॉल पुन्हा एकदा अवांतर व्हाईट बॉल पंचांचा या ठिकाणी गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतो अनिलचे मात्र सज्ज आहेत रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यावेळेस प्रॉपर टायमिंग नाही जुळला तरी देखील बॉल डिप थर्डमॅन बाउंड्री लाईनचा वेध घेतोय रवी खोयरत ऑन फायर सौकार चार धाव्यांबरोबर संघाची धावसंख्या संख्या पुन्हा एकदा वाढली गेली या रन बोर्ड बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात बत्तीस धावा तपलकावरती आहेत त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब सोनावळे याचबरोबर पुन्हा एकदा थर्ड मध्ये क्षेत्रक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळत आहेत पहा एक धाव येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जरूर डकार एकच थाव संघाची थाव संख्या एका धावे निशी संघ पुढे जाऊन पोचेल थर्टी थ्री ऑन स्कोर बोट अनिल मैद्रावरती पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती यावेळेस विकेटचा प्रयत्न उंच गेला बॉल हवेत क्षेत्रक्षक प्रयत्न करतायत बॉल खाली येत आहेत है। आणि याच बरोबरी ना अतिशय अप्रतिम झेल फलंदाज फेल विकेट च प्रमोद बोराडे चांगल्या पोजिशन मध्ये आले होते प्रॉपर टायमिंग नाही करू शकलेले थोडासा खाली येणारा बॉल होता ओर पिच होता आणि त्याला उडवण्याचा प्रयत्न केला प्रमोद आणि तिकडेच फसले विकेट जातीय नवीन फलंदाज महासंघाला सामने जिंकून देणारा माळीन गावचा हा तेजबुंद सितारा आज प्रतिनिधित्व करत असताना टीम त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब सोनावळे संघाचं कशा प्रकारची कामगिरी करतोय ना याच्याकडे कर सर्वांचं लक्ष लागलं मारती कोकणे मैदानावरती शांत स्वाभाविक खेळाडू आहेत पण मित्रांनो आयुष्यामध्ये यासाठीच सांगितलं तर शांत स्वाभाविक व्यक्तींकडे कधी दुर्लक्ष करू नका कारण ते खरे गेम चेंजर असतात आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या देखील ऑप्स्टमच्या बाहेर पंचांचा इशारा अवांतर अतिरिक्त धाव प्राप्त होती आणि अतिरिक्त धावेबरोबरच त्रिमूर्ती स्पोर्ट सोनावळे जाऊन पोहोचेल एक बाद चौतीस धावा बोर्ड होती कोलंदा सज्ज रिबचा प्रयत्न यावेळेस बॉल हवेत आणि पहा तिकडे पुन्हा एक अडसर दूर केला फलंदाज बाद होतोय ओ टी आउट मारुती कोकणे माघारी चौतीस धावा चमात्र धावपलका वरती आहेत आणि याच बरोबर चौतीस ला आलेली ही दुसरी विकेट तिसरं षटक धावगतीला पूर्णपणे लगाम लावला गेला विकेट जाताना पाहायला मिळत आहेत आणि पहा एका बाजून आता हॅट्रिकची संधी उपलब्ध होती आतापर्यंत दोन हॅट्रिक या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात कालच्या दिवसामध्ये वयवर्ष सोळा अवघ्या दहावीत शिकणारा औपे टीमचा खेळाडू प्रशांतनं तीन बॉल तीन विकेट घेण्याचा विक्रम एन पी एल भीमाशंकर चषकामध्ये केला आजच्या दिवसामध्ये देखील आपण तीन बॉल तीन विकेटचाही विक्रम पाहिला विकेट, विकेट हॅट्रिक पाहिली जी मात्र लावली गेली मला वाटतं निलेश भागित यांच्या नावावरती तर तिसरी विकेट हॅट्रिक येणार का एन पी एल चषक दोन हजार चोवीस दुसऱ्या वर्षाची तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो विनोद डामसे वो स्टायलिश प्लेयर कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहिजे रिवजचा प्रयत्न स्विच इट यासाठी जाणला जातो विनोद डामसे यांच्या बॅटमधून बॉल खूप दूरवरती षटकार इम्प्रॉइजिंग स्टोकचा बेताज बादशाह यासाठी ओळखला जातो अशा कित्येक इनिंग्स आपण सांगू शकतो विनोद डामसे यांच्या बाबतीत पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर तो बरसताना पाहायला मिळालाय कित्येक अर्धशतक ठोकणारा हा नामवंत खेळाडू आहे तेवीस बॉल त्र्याऐंशी हे एक रेकॉर्ड विनोद डामसे यांच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहून सांगू शकतो ओ हो हो यावेळेस परत एकदा आक्रमण बॅक टू बॅक दुसराही चिंडू गागनाला गवर्स निघारणारा टोले जंग प्रहार षटकार आणि याच बरोबरीनं संघाची धाव संख्या धावपलकावरती जी मात्र लावली जाते चाळीस धावा आणि मैत्रच्या आतमध्ये आपण पाहतो तीन षटकांचा खेळ संपलाय सेहेचाळीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पात वेळ पहा विनो डॉमसे आलेत मैदानावरती अतिशय चांगले बॅटिंग करताना पाहायला मिळतात सल्लगचे दोन चिंडू दोन षटका ठोकण्याचा विक्रम केला टी व्ही चिंडू त्र्याऐंशी धावा हा सर्वाधिक जास्त खोर स्कोर आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या टेनिस करिअर मधला टेनिस बॉल करिअर मधला असे असणारे विनो चे मात्र मैद्राच्या मध्ये जबरदस्त बॅटिंग पण एका बाजून रवी खोयरत सो मात्र वन साईड हिरो आहे आज कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहिजे टप्प्याचा बॉल बॉल प्रॉपर नाही क्षेत्रक्षक खाली एक दोन तीन क्षेत्रक्षकांच्या मधोमध टप्पा घेताना चेंडू पाहायला मिळतो आणि याच बरोबरीनं आलेल्या या दोन धावा दोन धावेंबरोबरच संघाची धाव संख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळेल अठ्ठेचाळीस धावा धावा पलकावरती त्रिमूर्ती स्फोट सोनावळे आणि त्यांना फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते बोरगिरी गोलंदाज तयार गणेश आणि पहा पुन्हा एकदा जो मात्र खेळा गेला परत एक धाव येते विनोद तिसरा षटका ठोकतील का हे आपल्याला पाहिजे एकोणपन्नास धावात हा वरती आहेत रवी गोयरत नॉन स्ट्रायकिंग एंड दाखल होत आहेत तर विनोद से ऑन स्ट्राइकिंग एंड मोस्ट स्टायलिश प्लेयर टेनिस बॉल क्रिकेटचा आणि टेनिस बॉल कारकिर्दीमध्ये हा या विनो अक्षरश अनेकशे विक्रम बनवलेत विक्रम आदित्य असणारा हा खेळाडू आज कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहिजे गोलंदाज परत एकदा गोलंदाजी मार्ग होती गणेश अकुट टप्प्याचा बॉल बॅट चेंज आणि सरळ चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने फिल्डर बिट बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतोय विनोद यांच्या बॅटमधून पुन्हा एक दमदार चौकार आणि याच बरोबर त्रिमूर्ती स्पोर्ट्स सोनावळे संघाचा अर्धशतक पूर्ण होत असताना रन स्कोर पण होती दोन बाद त्रेपन्न धावा काय बॅटिंग केलीय विनोदनं अप्रतिम अकूट टप्प्याचा बॉल एश्टा कव्हर रिजन मध्ये बॉल हवे क्षेत्रक्षक खाली आणि याचबरोबर फलंदाज बात विकेट चपात तो दावा में दावा में तो तर संघाची धावा संख्या दापलकावरती आपल्याला पाहायला मिळते त्रेपन्न धावा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैद्रावरती दाखल होताना पाहायला मिळतो व्यंकटेश तर स्ट्रायकिंग एंडला व्यंकटेश केलेल नवीन आलेला फलंदाज दोन चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू मध्ये व्यंकटेश कशा प्रकारची कामगिरी करेल गणेशची विकवान गोलंदाजी बोरगिरी एक्सप्रेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होईल गोलंदाज गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होताना पाहिलं मेदात गणेश टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेन आणि त्यावरती आक्रमण रवी गोयरात शेवटच्या बॉलवरती गोल्डन षटकार ठोकत असताना टीमची धावा संख्या पोहोचवली ते आतापर्यंत साठ एकसष्ट धाव्यांचं सा लक्ष अवघ्या चार षटकांमध्ये बनवायच्या एकसष्ट धावा भोरगिरी सांगाला त्रिमूर्ती सोनावळे थोडीशी गाय करा रवी आपण बाहेर जायच्या अगोदर टीम हातमध्ये घ्या थोडंसं घाई करा कोऑपरेट करा कारण अवकाळ पावसाची शक्यता आहे आणि थोडासा विजांचाही कडकडा झाड होतो त्यामुळे थोडीशी आपण घाई करणं गरजेचं आहे सुनील आंबेकर आपली सलामीच्या जुडी आपण लवकरात लवकर मैत्रावरती पाठवणं गरजेचं आहे थोडस लवकर चालू करा सामना थोडस सा लवकर मॅच चालू करा मित्रांनो अवकाळी पावसाची ताट शक्यता आहे त्यामुळे आपण थोडस लवकर पाऊस चालू पाऊस यो तर लवकर सामना चालू करून घ्या कोलंदाच कोलंदाची मार्क होती रवी खोयरात पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल सो मात्र येतोय निर्धाव पहा पहा एपी यांच्यासाठी टाकलेला पहिला चेंडू आला निर्धाव निर्धाव चिंडूंशी धावाला सुरुवात होताना पहिला मिळती आणि याचबरोबरी भोरगिरी संघाला एकसष्ट धावेंची आवश्यकता चार बॉलमध्ये चार षटकांमध्ये एकसष्ट धावाच्या मात्र विजयासाठी बनवायच्यात गोलंदाज तयार याचबरोबरीनं पुन्हा एकदा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न एपीसाठी पारितोषिक आहे सुशीलजी लो लोकर यांच्याकडून पारितोषिक आहे सलगचे तीन षटकांसाठी एपीसाठी दोनशे रुपयांचा पारितोषिक गोलंदाज कोलंदाची मार्कवती सज्ज होताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा या बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न डीप मधून क्षेत्रक्षक जोपर्यंत चिट वरती पोहोचतो एक धावाली दुसऱ्या धावेला कॉल आणि पाहायचंय हा कॉल इथे बदलेल का मिस्ट कॉल मध्ये तिसऱ्या पंचांना या ठिकाणी लगेचच रेफर केलाय ओ यू टी आउट बाद सुरेश विरनक ज्यांना मागच्या मॅच मध्ये सर्वाधिक जास्त धावा केला तो सुरेश इथे बाद होताना पाहायला मिळतो ए बी डेंजर झोन मध्ये होते आणि पहा एक धावची मात्र स्कोरबोर्ड होती आणि एक विकेटही जाताना पाहायला मिळते थोडीशी काय करा फलंदाज सुनील आंबेकर नवीन फलंदाज होते दाखल होतील संघाची धावसंख्या संख्या एक या धाव्या संख्येवरती तर एपी ऑन स्ट्राईक एक धाव दापालकावरती रवी खोईरत गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होत आहेत बेस्ट विरुद्ध बेस्ट या बेस्टचा बॉल स्टंपच्या बाहेर राईज होणारा बॉल त्याला उडवलं पॉईंट आणि थर्ड मॅनच्या डोक्यावरून मंगेश मागे धावत आहेत पण फायदा नाहीये बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचतो एन पी एल चषकाचा आणखीन एक दमदार येतो एच्या बॅट मधून टीमची धावसंख्या संख्या वाढताना पाहायला मिळते पाच धावा धावपालकावरती एबी फॉर्मात येताना पाहायला मिळतात मागच्या मॅच मध्ये थोडस अपयश आलं शून्यावरती बाद होताना पाहायला मिळाले पण या मॅच मध्ये थोडस दम दाखवला परत एकदा बॅटचा टो लागतो लॉग ऑन मध्ये बॉल गेलाय शेतरक्षक डीप मध्ये आणि आपण पाहतो दुसऱ्या धावेला देखील कॉल दोन धावा कंप्लीट आणि दोन धाव्यांबरोबरच संघाची धाव संख्या सात या धाव्या संख्येवरती नंबर एक मात्र मार्गस्थ असताना सात दहा दहा स्पर्धा आपण पाहतो भीमाशंकर एन पी एल चषक दोन हजार चोवीस दुसरं वर्ष आणि पहा रवी खोयरात नामवंत खेळाडूंपैकी एक ओहो हो पुन्हा एकदा क्लास ए बी यांच्या बॅटमधून मिस्टर थ्री सिक्स्टी चौकार पहिले षटक संपलं जाईल आणि पहिले षटक जेमते मला अकरा धावेंच एकसष्ट चा पाठलाग पहिल्या षटकामध्ये आल्यात रवी खोयरात यांच्या एक विकेट आणि अकरा धावा अठरा चेंडू आणि पन्नास ताव्यांची आवश्यकता टेनिस बॉल क्रिकेट अशक्य असे कुठलीही गोष्ट नाही त्या प्रकारची कामगिरी सिद्ध करावी लागेल आज मैदरच्या आतमध्ये सुनील आंबेकर दाखल होताना पाहायला आहेत सुनीलला देखील चांगली इनिंग इथे खेळावी लागेल कारण दुसऱ्या बाजूने ए बी त्यांना साथ देताना पाहायला आहेत वेळ त्रिमूर्ती स्पोर्ट थोडस वेळेकडे लक्ष देत चला पाहिजे गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज मध्यम गतीचे गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत अर्थात सचिन गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील स्ट्राईकिंग ला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सुनील आंबेकर गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती सचिन गोलंदाजी मार्कमध्ये मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात स्ट्रायकिंगला सुनील आंबेकर कशा प्रकारची कामगिरी करतील हे आपल्याला पाहिजे या बॉल बॉल हा वे खाली आणि याच बरोबर -बर। मारुती चूक नाही करणार विकेट जाताना पाहायला मिळते सुनील आंबेकर बॅक टू दी पिया टीमची धावत संख्या धावपलक वरती आपण पाहतो अकरा धावा स्कोरबोर्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळतात कोरबोर्ड टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर लॉन्ग ऑफच्या दिशेनं लँड होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अकाचा आसमानी हल्ला षटका आपल्याला पाहायला मिळते दुसरं षटक गोलंदाज सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतील रिव्हर्स स्विच इट वा क्या बात हे पुन्हा एकदा आकाशांच्या मधून बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतोय आणखीन एक, एक धमाका चौकार महिन्याच्या मध्ये संघाची धाव संख्या दापलकावरती लावली गेली एकवीस धावा एकसष्ट थाव्यांचा पाठलाग करत असताना गोलंदाज सचिन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत तर स्ट्रायकिंग एनला आपण पाहतो फलंदाज टप्प्याचा बॉल आकाश यांच्यासाठी टाकलेला हा चेंडू सो मात्र निर्धावालाय दापालकावरती धाव संख्या जी आपल्याला पाहायला मिळते एकवीस धावा स्कोर बुडवत आहेत गोलंदाज यार कोल्हा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बिगीट करण्याचा प्रयत्न आकाश वारंवार बीट होताना पाहायला मिळत आहेत आणि पहा आकाश आल्याला एक षटकार एक चौका जरूर ठोकला सचिन यांच्या गोलंदाजीवरती पण पुढे लगेचच सचिन यांनी उत्तर दिलं प्रत्युत्तर ही महत्वाची महत्वाची गोष्ट असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि प्रत्युत्तर कसं असावं षटका चौकात ठोकल्यानंतर सचिन महिंद्रावरती दाखवताना पाहायला आहेत देताना पाहायला मिळत आहेत कोलंदस्ता यार कोलवट टप्प्याचा बॉल आक्रमण प्रमोद यांच्या डोक्यावरून बॉल सला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक षटकार पा टीमची धावा संख्या दहा दोन षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते सत्तावीस धावा स्कोर बोर्ड होते बारा चेंडू आणि चौतीस ची आवश्यकता गोलंदाज गोलंदाजी मार्ग होते प्रमोद बोराडी सज्ज होताना पाहायला मिळतात ए बी तितकाच नामवंत खेळाडू स्ट्रायकिंग एंडला एनला द बेस्ट विरुद्ध बेस्ट हे बेटल इथे रंगेल प्रमोद विरोधात अविनाश पवारी एका बाजूला जुन्नरचा धुरंधर खेळाडू तर दुसऱ्या बाजूला आंबेगावचा नामवंत सितारा ज्याला मिस्टर थ्री सिक्स्टी म्हणून ओळखलं जातं तर दुसऱ्या बाजूने शिवनेरी एक्सप्रेस आता पाहायचंय इथे या धाव संख्येवरती पहा डेंजर झोन मध्ये ए बी धावताना पाहायला मिळत होते तिकडूनच जर पाहिलं तर पुन्हा एकदा दोन धावा येताना पाहायला मिळतात प्रमोद बोराडे विरुद्ध एबी हे बेटल इकडे रंगलं गेलंय एकसष्टचा आहे डबेचा बॉल स्क्वेअर कट केला बॉल हवे क्षेत्रक्षक प्रयत्न करताना पाहिला मिळत आहे शेतरक्षक पुन्हा एकदा थोडस लेझी आणि याचबरोबर थ्रोप तितकाच खराब ओवर थ्रो होतोय तिसऱ्या धावेला कॉल ए बी संधी नाही सोडणार आणि याच बरोबर तीन धावाच्या मात्र कंप्लीट आहेत धडपड थोडीशी गडबड आणि याचबरोबर थोडासा दबावही आणि याचबरोबर पंचांकडे लावड अपील आणि याचबरोबर आलेला हा निर्धाव चिंडू राहुल एस्टांच्या मागून अपील करताना पाहायला मिळत आहेत आणि पहा पुन्हा एक चेंडू जो मात्र डॉट येतो शेवटचे नऊ चेंडू आणि विजयासाठी एकोणतीस धाव्यांची आवश्यकता प्रमोद बोराडे या षटकामध्ये तितकेच यशस्वी देखील होताना पाहायला मिळाले दुसऱ्या बाजून आकाश यांनाही उत्तर द्यावं लागेल गोलंदाज सज्ज होत आहेत प्रमोद बोराडे परत एकदा अकोट टप्प्याचा बॉल डिफेन्स केला शेतरक्षक चेंडूवरती येत आहेत आणि याचबरोबर मंगेशांचं चांगलं क्षेत्रक्षण एक धाव इथे प्राप्त होईल एका धावे निश्चित तेहतीस धावा धाव शेवटचे आठ चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता अजूनही अठ्ठावीस धाव्यांची आठ बॉल अठ्ठावीस असं समीकरण आतमध्ये पाहायला मिळतं बी यांच्या बॅट अर्धा जर मोठा फटका आला या षटकामध्ये तर मॅच जवळ केली जाऊ शकते पण प्रमोद बोराडे भरपूर जिद्दी गोलंदाज म्हणून ओळखला जातो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या दोन दिग्गजांची इथे गाठ पडली एन पी एल कोल्हा टप्प्याचा बॉल बिगीटचा प्रयत्न क्षेत्रक्षक थोडेसे लांब क्षेत्रक्षण थोडस खराब बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतोय संजीवनी प्राधान्य करणारा हा चौकार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये हेच दाखवणारी ही मॅच कधी तर कधी प्रमोद बोराडे हे बेटेल इकडे रंगलं गेलं संघाची धावसंख्या सदो सदोतीस या धाव संख्येवरती जाऊन पोहोचली सात चेंडू आणि सात चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी चोवीस धाव्यांची आवश्यकता सात बॉल चोवीस गोलंदाज प्रमोद बोराडे गोलंदाजी मारक वरती सज्ज होतील पुन्हा एकदा आणि याचबरोबर पुन्हा एकदा बिगेट करायचा आहे बॉल हवे चेतक्षक मंगेश थोडीशी लांबून येत आहेत बॉलवरती पायाला थोडासा क्रॅम्प आलाय आणि याच बरोबर येताना पाहायला मिळते एकच हवे पाठोपाठच संघाची धावत संख्या पुढे जाताना पाहायला मिळेल थर्टी एट तर मंगेशच्या पायाला थोडासा क्रॅम्प आलाय मला वाटतं एक्स्ट्रा खेळाडू असेल तर प्रमोद आतमध्ये घ्या ...hani Mangesh सात चेंडू तेवीस थाव्यांची आवश्यकता आणि पाहायचंय आता अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज एम माध्यमातून सज्ज होत आहेत मारुती कोकणे तर स्ट्रायकिंग एंडला अनेक असे विक्रम केलेत तर शेवटचे सहा बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे तेवीस धाव्यांची गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती मारुती कोकणी गोलंदाजीसाठी को सज्ज होताना पाहिला मिळतात स्ट्रायकिंग ए बी सहा ते वीसची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी एका बाजूला टीम भोरगिरी आणि त्यांना फाईट करत असताना टीम सोनावळे या दोन संघांमध्येही लढत यावेळेस बिकेटचा प्रयत्न बॉल उंच गेला प्रॉपर टायमिंग नाही करू शकले प्रमोद बोराडे बॉल खाली येत आहे चूक होणार नाहीये कुठल्याच पद्धतीची आणि याचबरोबरनं यांची विकेट कोलंदाजता बॉल पुन्हा एकदा लाँगॉप मध्ये क्षेत्रक्षक डीप मध्ये रवी खोईर चेंडू कव्हर करताना पाहायला मिळत आहेत एक धावी येते आणि एका धाव्या संघाची धाव संख्या एकोणचाळीसच्या धाव संख्येवरती विजयासाठी बावीस ची आवश्यकता शेवट या वेळेसचा बॉल पुन्हा एकदा एकावा अंतर चेंडू पॅक टू पॅक दुसरा खराब चेंडू येतो यस तिसऱ्या पंचांना इथे रेफर केलं जाईल कारण हा डिसिजन क्रुशल आहे तिसऱ्या पंचांकडे डिसिजन येतो व्हाईट बॉल तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतो हो अवांतर अतिरिक्त धाव येताना पाहिला मिळते अतिरिक्त धाव्या बरोबर पुढे जाताना पाहायला मिळते रन स्कोर बोर्ड होती आपण पाहतो बेचाळीस धावा धाबलकावरती आहेत गोलंदाज सज्ज होतील यावेळेस कोलबा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने लॉप्ट केला क्षेत्रक्षक चिंडू येताना पाहिला मिळत आहेत पुन्हा धावपाची संधी उपलब्ध होती आणि फलंदाज रोहन होईल इथे धावा बोलंदाजता यार याचबरोबर ऑपस्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न आता ही मॅच थोडीशी ऑप्शनच्या दिशेनं निघालेली पाहायला मिळते दोन झेंडू आणि एकोणीस धाव्यांची आवश्यकता याचबरोबर या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करत असताना त्रिमूर्ती स्पोर्ट क्लब सोनावळे सुपर एट मध्ये दाखल होणारा हा तिसरा संघ पुन्हा एकदा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रवी खोयरा कुंडलिक शेठ कोंडवळे यांच्या शुभ हस्ते देतोय आपण मॅन ऑफ द मॅच कुंडलिक शेठ कोंडवळे या आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅच चा हिताब देतोय मोरगिरी त्यांना फाईट करणारी टीम साऊथ बाबा स्पोर्ट क्लब कोंडवळ टॉस साठी लगेच या लगेच संपर्क साधा बोरगिरी संघाने टॉस जिंकून प्रथमचा डिसिजन बॅटिंग करण्याचा चार षटकांचा सामना आहे कारण अवकाळ पावसाची शक्यता आहे त्यामुळे लगेचच आपण क्षेत्रक्षण लावून घ्या बोरगिरी संघाने टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला प्रतिस्पर्धी संघ कोंडवळ आपण लगेचच क्षेत्रक्षण लावून घेणं गरजेचं प्रदीप दोन मिनिटाच्या आतमध्ये आपण क्षेत्रक्षण लावून घ्या प्रदीप सर आपण दोन मिनटाच्या आतमध्ये क्षेत्रक्षण लावून घ्या कारण अवकाळी पावसाची शक्यता आहे याची दखल आपण घ्यायची आहे बॅट्समन आपण लवकर पाहिजे होती जायचं बॅट्समन झाला लवकर चार षटकांचा सामना आहे रवी गोयरथ या रवी गोयरथ आपण या ठिकाणी संपर्क साधा यस दिलीप लोकरे खऱ्या अर्थ आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आपले पाय पीपी लोकरे स्टेडियमला लागले दिलीपजी लोकरे साहेबांचं पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो गोलंदाज तयार मनोज तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण संतोष इथे खाली येत आहेत आणि याचबरोबर निलेश भागीत ऑड गॅच फलंदाजबाद क्रिकेट क्लब भोरगिरी संघ जर इथे सामना जिंकत असेल तर मिस्टर सुनील दत्तात्रय हिले प्रसिद्ध युवा उद्योजक क्षेत्र भीमाशंकर यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं संपूर्ण टीमसाठी बक्षीस आणि याचबरोबर बॉल हवेत ओ हो हो कॅच जबरदस्त झेल आणि याच बरोबरीनं फलंदाज बॅक टू टूलिया विशाल काय जबरदस्त झेली ते टिपतो आणि पहा फलंदाज सुरेश बॅक टू दीप विलियड रवी गोयरत ठरतायत पुन्हा एकदा वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच ए शुभम अरे आवाज येतोय रे कॅमेरा दे रे कोलंदाज मनोज कोलंदाज मार्गवदी सज्ज होतील बॅक टू बॅक दोन विकेट कोलंदाज तयार पुला प्लेन ऐसी बॉल वेगवान चिंडू एक्स्ट्रा कवर रिजन मे आउटफील अतिशय तेज क्षेत्र बीट बॉल बाउंड्री लाईनचा ऐसी वेद घतो है, है हाथ चौकार गावचे मात्रपा मतरप, मात्रपाची वाडी गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय सकाराम शेठ कोंडवळे आणि त्याचबरोबर शंकरजी लोकरे साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस संतोषजी तळपे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत सर्व मान्यवरांचा पुनशे एकदा एन पी एल चषक दोन हजार चोवीस मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती कोल्हा टप्प्याचा बॉल बिगीट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही करू शकले शेतरक्षक येत आहेत बॉलवरती प्रदीप वेगाने एक धाव प्राप्त होताना पाहायला मिळते एका धावी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल जाऊन पोहोचेल ते आता पाच या धावसंख्येवरती दोन बाद पाच चार षटकांची मॅच आज दिवसभराचा हा अंतिम सामना इथून जो संघ जिंकेल तो थेट पोहोचेल सुपर एटमध्ये जो संघ पराभूत तो कॉलबॅकला पात्र होईल पाहायचंय कुठला संघ इथे जिंकतो बोरगिरी संघ जिंकला तर सुनील हिले साहेबांच्या माध्यमातून पाचशे रुपयांचं पारितोषिक संपूर्ण संघाला टप्प्याचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बिकीट करण्याचा प्रयत्न ए बी थोडस स्ट्रगल करतायत ए बी मैदानावरती आणि याचबरोबर न आलेला आणखी एक चिडू जो मात्र निर्धाव आहे दोन बाद पाच धावा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आकाश आणि एपी सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत तर पहा गोलंदाज पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी मार्गवरती होती सज्ज होतील <laughs> कोलवा टप्प्याचा बॉल याच बरोबरीनं चेंडू कट केला आणि पहा तितक्याच वेगा डीप तळमॅन बीट रेस लागली जाईल बॉल इथे रेस जिंकतो पोस्तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि याच बरोबरने येतोय आणखीन एक शानदार चौकार संख्या आपल्याला पाहिला मिळते रन स्कोर बरोबर तीन नऊ धावा गोलंदाज सज्ज होत आहेत कोलवर टप्प्याचा बॉल केडी यांचा त्याचबरोबर दिशातील चेंडूला आकाश यांनी एक धाव येते दुसऱ्या धावेला कॉल आणि पाच क्षेत्र तितकच खराब बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखी एक नशिबाचा चौकार पाहायला मिळते चौदा धावा ओर नंबर दोन चा खेळ चालू असताना दिवसभरातला अस हा अंतिम सामना या अंतिम सामन्यामध्ये पाक किरण धादवड जे मात्र गोलंदाजीसाठी आहेत स्ट्रायकिंग एंडला एबी एबी विरोधात किरण एबी आज थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत आणि याच बरोबरीने जर पाहिलं तर काही चेंडूंवरती एबी बर, बरसलेत जरूर पण त्यांचा जर नैसर्गिक गेम आहे तो कुठेतरी थोडस शांत पाहायला मिळतो याच बरोबर पहा इथे चिंडू जर पाहिलं तर गाईडलाईन्सच्या बाहेर पडतो आणि पंचांचा इशारा हा नो बॉल त्या वरती आलेली पुन्हा एक धाव नो प्लस वन संघाची धाव संख्या वाढेल जाऊन पोचेल ते आता सोळा या धाव संख्येवरती वाईट बॉय गोलंदाज केडी मार्क मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत अमित शेठ इनामदार या ठिकाणी उपस्थित होत आहेत अमित शेट इनामदार या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून एक आकर्षक बॅट्स या ठिकाणं पुरस्कृत केली या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अमित शेट इनामदार साहेबांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो पुन्हा एक सिंगल धाव प्राप्त होईल या सिंगल बरोबरच संघाची धावसंख्या सतरा ह्या धावसंख्येवरती ओर नंबर दोनचा चा खेळ चालू असताना जास्तीत जास्त धावसंख्या संख्या अपेक्षित आहे जरूर पण पहा एका मात्र वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळतो याच ना पुन्हा एकदा बॉल हवे क्षेत्रक्षक यावेळेस यावे, बॉल खाली आणि पहा क्षेत्रक्षक बनतील दर्शक सुद्धा आमच्या डोक्यावरून चिंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक धमाका होतोय षटकार एका पाठोपाठ विकेट घेताना पाहिला मिळतात दापलकावरती पंचवीस धावा सध्या आपण पाहतो सॉरी धावा दापालकावरती आहेत गोलंदाज केडी केलंदाजी मार्ग खोलवर टप्प्याचा बॉल उंच उडवला हवेत क्षेत्रक्षक चिंडवरती येतात आणि याच बरोबरीनं एक सिंगल धाव आहे या सिंगल बरोबरच संघाची धावसंख्या चोवीस धावा दरम्यानच्या कालखंडामध्ये आपल्याला होती पाहायला मिळते तीन गड्यांच्या मोबादल्यामध्ये चोवीस ज्ञानेश्वर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत तर, तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण जो पाहतोय त्यावेळेस मात्र एं स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती ज्ञानेश्वर फुलऑपलेनचा बॉल लॉप्ट केला समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कवर आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल जाताना पाहायला मिळतो आणि तिकडून जर विचार आपण केला Uh, लागलाय का झेंडू पाणी घेऊन जावा एक जण हा पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती कोलबर टप्प्याचा यावेळेचा बॉल परत एक निर्थाव चेंडू समात्र इथे पेश केला आणि याचबरोबर जर पाहिलं तर या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक सिंगल लावतात नंतर जर विचार आपण केला तर डॉट बॉल आकाश थोडीशी दुखापतग्रस्त आहेत स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात मॅच तर दोन्ही संघांना महत्वाच्या आहे तो संघ पराभूत कॉलबॅक साठी पात्र होईल पाहिजे कुठला संघ इथे जिंकतो ओ हो हो यस इज गॉन विकेट फलंदाज बाद बॉल लेंथ होती आणि लेंथ बॉल रीड केला पाठवला बॉन्ड्री लाईनच्या दिशेनं बॉन्ड्री लाईनच्या पलीकडे अतिशय चांगला स्ट्रोक येतोय संजीवनी प्राधान्य करणारा हा दमदार पहिली तर रन आपल्याला पाहिला मिळत आहेत एकोणतीस तावात ज्ञानेश्वर सज्ज होतील नवीन फलंदाज आकाश कोलवत टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पीक हिट करण्याचा प्रयत्न होता आणि याच बरोबरीनं आणखीन एका निर्ठाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते पहा परफेक्ट जॉरकर कसा असावा हे सांगत असताना गोलंदाज फलंदाजांना इथे बीट करताना पाहायला मिळत आहेत आणि पहा ही स्पर्धा आयोजित करत असताना खरं तर आमचे सचिन आपा कुराडे पाटील असतील त्याचबरोबरीनं सागरजी मोरमारे मंगेशजी शेंगाळे साई साऊ या सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो समस्त ग्रामस्थ कळमजा स्पोर्टचे सर्व सदस्य असतील सर्व नाम उल्लेख करणं मित्रांनो तितकंसं शक्य नाहीये तिसऱ्या पंचांकडे डिसिजन व्हाईट बॉलसाठी डी आर यस ची मागणी केली जाते खर तर आपण पाहतो दुसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा येत असताना पुढील वर्षात देखील नवीन बदल घेऊन तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येणारी एकमेव आणि या परिसराचं विश्वचषक म्हणून ओळखली जाणारी नामवंत क्रिकेटची स्पर्धा म्हणजे श्रीक्षेत्र भीमाशंकर एन पी एल चषक अर्थातच आदिवासी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आंबेगाव तालुका पश्चिम विभाग आणि या असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा जर आपण पाहिली तर मात्र पार पडताना पाहायला मिळते नामवंत टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा फार मोठं व्यासपीठ निर्माण करून देणारी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि याचबरोबर पंचांचा डिसिजन येतोय तिसऱ्या हंपरचा डिसिजन येतो व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते अ टीमची धावसंख्या 30 चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सज्ज होतील कोलोबा टप्प्याचा बॉल आणि आज बरोबर आणि एका जी मात्र निलदा आउट चिंडू जी सांगता होता पाहायला मिळते डॉट बॉल येतो आणि आज बरोबर तीन षटक ची मात्र मैदरा होती संपली आणि तीन षटकांचा समाप्त खरं तर या परिसराचा सार्थ अभिमान मुंबई या ठिकाणी कार्यरत असणारे ए पी आय आदरणीय सुनीलजी कारोटे साहेब पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये उपस्थित होताना पहिला मिळत आहेत क्रिकेटचे चा जाणकार खेळडं आहेत आणि याचबरोबरी जर पाहिलं तर क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारं तुमामा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व पश्चिम विभागाचं नेतृत्व करत असताना आपण पाहतो नोकरीनिमित्त मुंबई या ठिकाणी उप कार्यरत आहेत ए पी आय आदरणीय सुनील जी कारोटी साहेब तरी देखील या स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये उपस्थित होत आहेत त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या वेळचा चेंडू बिगेट केला अनिल यांच्या बॅट मधून बॉल हवे क्षेत्र खाली चांगली कॅच आणि याच बरोबर विकेट च पतन च या स्पर्धेमध्ये आगमन झालं समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून एन पी एल चषकाच्या माध्यमातून त्यांचं एकदा मनपूर्वक स्वागत उपस्थित मान्यवरांचं समस्त ग्रामस्थ मातारबाचेवाडी गोटेवाडी आणि त्याचबरोबर श्री क्षेत्र भीमाशंकर निगडाळे सर्व ग्रामस्थांच्या विद्यमानातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते राष्ट्रवादी युवक संघटना निघडाळे भीमाशंकर म्हातबाचेवाडी गोठेवाडी यांच्या विद्यमानातून उभी राहिलेली ही क्रीडा स्पर्धा कळम माता स्पोर्ट क्लब पुरस्कृत एन पी एल एक्कावन्न हजार रुपये पारितोषिक असणारी ही क्रीडा स्पर्धा कोलबा टप्प्याचा बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न बॉल हवे चेतरक्षक खाली वन मोर डाऊन आणखीन एक धक्का बॅक टू दी पियन फलंदाज तर निलेश भागीत पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती निलेश भागीत सर्वाधिक जास्त विकेट मिळवण्याचा विक्रम केला निलेश भागीत पुन्हा एकदा घेतील का विकेट हॅट्रिक ऑन हॅट्रिक नाव तर आतापर्यंत मला वाटतं सहा फलंदाज बाद तीस थावा गोलंदाज सज्ज होतील कोल्हा टप्प्याचा बॉल लॉप्ट केला सबोरच्या दिशेनं गॅप मोठा आणि त्या गॅप मधून चेंडू होईल फरार लाईनच्या पलीकडे आणखीन एक फोर चौकार आमचे आयोजक मंगेशजी शेंगाळ समोरच्या बाजूला कुठला नाही नाहीये आपण समोरच्या बाजूला बाहेर जाणार नाही याची दखल आपण घ्या आदर्श स्पर्धा कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अक्षरशः एन पी एल या हा चेंडू आपण पाहतो नेक्स्टला मिस करतो पंजांचा आव्हानरचा इशारा रोहन आहेत उंच पुरे बॅटर आणि याच बरोबरीने आपण पाहतो रोहन जर पाहिलं तर Uh, मागच्या मॅच मध्ये थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळाले पण इथे त्यांना टाकलेला चेंडू जो मात्र आव्हान अतिरिक्त धाव येते संघाची धाव संख्या पस्तीस या धाव संख्येवरती सहा गाड्यांच्या मोबदल्यामध्ये या बेचा चेंडू पुन्हा एकदा स्टिअर केला क्षेत्रक्षक डीप मधून जोपर्यंत मारक वरती सज्ज होत आहेत अखो टप्प्याचा बॉल यावेळेस पुल केला जातोय पुल होईल पॉवर पूल वन बाउन्स ओवर द बाउंड्री रोप रोहन यांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार याचबरोबर कॉटन बोल्ट, तर आ, इनिंग ब्रेक ब्रेकमध्ये आपण थोडस सन्मानाचा कार्यक्रम घेतो याच्या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवर त्यामध्ये सकरामजी कोंडवळे यांना विनंती करतो मंडळाच्या माध्यमातून आपला छोटासा सन्मान केला जातोय सकरांमजी कोंडवळे साहेब यायचं आपण आपला एक तिथे छोटसा सन्मान जो केला जातोय त्याचबरोबर शंकरजी लवकरे साहेब थोडीशी काय करा लवकर या शंकरजी लोकरे साहेब आपणही उपस्थित राहिला आपलाही एन पी एल स्कोर कमिटीच्या माध्यमातून छोटासा सन्मान होतोय त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस संतोषजी तळपे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपला या ठिकाणी छोटासा सन्मान येथे संपन्न होतोय तर शंकरजी लोकरे यायचं आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय मंडळाच्या माध्यमातून संतोषजी तळपे साहेब महाराष्ट्र पोलीस आपला या ठिकाणी विशेष असा शुभ सन्मान आमचे निखिल मोरमारे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांच्या शुभ असते जो मात्र संपन्न होतोय तर सोपानजी कोंडवळे आपला या ठिकाणी सन्मान होतोय सोपानजी कोंडवळे या आपला या ठिकाणी सन्मान केला जातो त्याचबरोबर त्याचबरोबर दत्ताशेठ वनघरे संघाचे संघ मालक आहेत संघ मालक यायचे आपला या ठिकाणी सन्मान सन्मान केला जातो त्याचबरोबर संजय शेठ कुराडे आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आपले या ठिकाणी सन्मान केला जातो अमित शेठ इनामदार अमित शेठ इनामदार यांनाही विनंती करतो आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो अतुल शेठ कोंडावळे महाराष्ट्र पोलीस आपणही या ठिकाणी यायचंय आपलाही या ठिकाणी सन्मान केला जातो तर प्रकाश शेठ चिमटे आपलाही या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय जे मोरमारे महाराष्ट्र पोलीस आपलाही या ठिकाणी छोटासा सन्मान संपन्न होतोय आमच्या ऑर्गनायझर कमिटी कडून ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतली त्या मान्यवरांनी थोडंसं तातडी नाही या आणि त्याचबरोबर प्रकाशजी चिमटे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो संजयजी लांगे साहेब आपणही या ठिकाणी यायचंय आपला या ठिकाणी सन्मान केला जातो रोहिदास शेठ लोकरे रोधा शेठ लोकरे आपला या ठिकाणी सन्मान केला जातो सतीशजी वाबळे आपला या ठिकाणी सन्मान केला जातो दुंदा शेठ गवारी आपण देखील यायचं आपला या ठिकाणी सन्मान केला जातो कुंडली शेठ कोंडवळे एन पी एलच्या माध्यमातून आपलाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो निलेशजी लोकरे या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आपल्या या ठिकाण आपला शुभ सन्मान केला जातो मारुद शेठ लांगी आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिला आपलाही या ठिकाणी शुभ सन्मान होतो तर या परिसराचे लेजेंडरी खेळाडू आणि तुम्हाला सर्वांचा सार्थ अभिमान मुंबई या ठिकाण कार्यरत असणारे ए पी आय आदरणीय सुनीलजी कारोटे साहेबांचा विशेष या ठिकाणी आपण सन्मान घेतो सुनीलजी कारोटे साहेबांना विनंती करतो आपण देखील आलात या मंडळाच्या माध्यमातून आपला हा छोटासा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे क्रिकेटवरती नितांत प्रेम मित्रांनो पहा इकडे या परिसरामध्ये आलो तर महाराष्ट्रभर जवळजवळ तीस ते चाळीस टक्के पोलीस या परिसरातले असतील आणि त्यामध्ये आपण पाहतो ए पी आय आयोजनाने सुनीलजी कारोटी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान असं मात्र संपन्न होतो क्रिकेटवरती नित्तांत प्रेम आणि या गावचं भूषण या परिसराचं भूषण कारोटे साहेबांचा सा या ठिकाणी शुभ सन्मान होतो आपण पुन्हा एकदा आलात एन पी एल स्पर्धेला भेट दिली पुनशे एकदा साहेबांचं सा मनपूर्वक स्वागत आहे बेचाळीस धावांचं लक्ष या मॅच होईल सुरुवात सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते किरण आणि प्रदीप पहा गोलंदाज गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होतील आकाश पहिलाच बॉल ढकलण्याचा प्रयत्न होता आणि पहा बॅटला फुंकर देत चेंडू विकेट किपरच्या दिशेनं मार्गस्थ होताना पाहायला मिळतो टॉट बॉल ची सांगता होईल अतिशय अप्रतिम चेंडू एक्केचाळीस धावात तितक्याशा सुरुवातीच्या ढावामध्ये बनवल्या गेल्या बेचाळीस धावांचं लक्ष उभं केलं गेलं आणि पहा या बेचाळीसचा पाठलाग करत असताना खरं तर पहिला आला निर्धाव कोलंदाज सज्ज आहेत पुन्हा एकदा कोल्हा टप्प्याचा बॉल क्षेत्रक्षक चिटूवरती येत आहेत वा कामालीचं क्षेत्रक्षण गणेश होते मला वाटतं त्या ठिकाण शॉर्ट फाईन मध्ये चांगलं क्षेत्रक्षण करत असताना पहिला आहेत आणि एक धाव या दरम्यान लेग बाईच्या स्वरूपात प्राप्त होईल संघाच्या अकाउंट या ठिकाणी ओपन होतं बेचाळीस धावा बरेचसे क्रीडा विचार करत असतील की बेचाळीस धावा या मैदानावर तितक्या आहेत पण मैदानाच्या बाहेरून मित्रांनो आपण फक्त तर्कवितर्क लावू शकतो मैदानावरती खेळायचं त्यांना परिस्थिती कशी असेल हे आपल्याला इथून पुढे पाहायचंय सोळा मला वाटतं बावीस बॉल अजूनही बेचाळीस ची आवश्यकता बॉल हवे चेत खाली आणि बरोबर पहिला धक्का दिला अदेश यांच्या हातामध्ये फलंदाज प्रदीप बॅक टू <phone noise> बाबा स्पोर्ट क्लब कोंडवल संघाला बसलेला हा पहिला धक्का इथून डाव सावरला जाईल का हे आपल्याला पाहायचंय श्री क्षेत्र भीमाशंकर आणि बरोबर आजूबाजूला पसरलेलं हे अभय अरण्य आपण पाहतो वन्यजीवांचं स्थान आणि त्याचबरोबरनं वन्यप्राण्यांचा अभयस्थान आणि त्याचबरोबरनं आपण पाहतो निसर्गानं नटलेला हा संपूर्ण परिसर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्रीक्षेत्र भीमाशंकर याच परिसरामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी सालामध्ये मला वाटतं या परिसराचा अभय अरण्यामध्ये गणना केली गेली असा हा नामवंत परिसर म्हणजे पहा खरं तरतीबाचा स्वर्ग म्हटलं तरी हरकत नाही आहे आणि अशा हा निसर्गरम्य वातावरणामध्ये अलीकडंच जर पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून देखील हा परिसर अलीकडे ओळखू जाऊ लागला आहे कारण यामध्ये इथे होणाऱ्या मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा असतील त्याचबरोबरीनं आपण पाहतो अनेकशे क्रिकेटचे खेळाडू या परिसरातून जाऊन महाराष्ट्रभर नाव करताना पाहायला मिळत आहेत अशी पवित्र माती अनेकशे क्रिकेटचे चाहते अनेकशे क्रीडा रत्न या परिसरानं तुम्हाला मला नेहमीच दिलेत असा असणारा हा परिसर गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा रनअपमध्ये फोल्ट तर मैदानावरती एक बाद एक अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते एक्केचाळीस धावा सुरुवातीला बनवल्या बेचाळीस लक्ष रनअपमध्ये सातत्यानं होणारा फोल्ट आणि त्याचबरोबरीनं आकाश आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते सज्ज होईल बिगीटचा प्रयत्न बॉल हवेक खाली आणि याच बरोबर मैद्रावरती जर आपण पाहिलं ला पंचांकडे लाऊड अपील होताना ला पाहायला मिळते आणि याच बरोबर आपण पाहतो लेग बायज पंच हेच सांगत असताना नॉट आऊट आणि पहा दत्ता असवले जे मात्र मैद्रावरती आहेत नॉट आऊट या ठिकाणी पंचांनी घोषित केलं पायला चेंडू लागला तितकाच वरती गेला एक वेळा असं वाटलं की बॅटला चेंडू ब्रश आला असेल पण तसं घडलेलं नाही या दक्ष पंचांची भूमिका पार पाडत असताना साम दाम दंड भेद या सर्व गोष्टी बाजूला ठेवून निपक्षपातीपणा भरपूर असणारे दक्ष पंच नारायणजी खिलारी भरत जाधव या स्पर्धेच्या जा माध्यमातून आणि याचबरोबर हा चेंडू पुन्हा एकदा ऑन द राईज होणारा बॉल थोडासा बाहेर निघतो कट होतो जातो विकेट किपरच्या दिशेनं आणखीन एक डॉट बॉल संघाची धाव संख्या स्कोर बोर्ड होती आपण पाहतो अवघी एक धाव बेचाळीस धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी पण पहा एका बाजूने आकाश यांनी प्रतिस्पर्धी संघाला उभं करून ठेवलं अर्थातच दत्ता यांना उभं करून ठेवलं दुसऱ्या बाजूनं किरण जे आपल्याला पाहायला मिळत आहेत कोलबा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आणि परत एकदा धाव नाही येणार आणखीन एक बॉल निर्धाव येतो या षटकामध्ये एकच धाव आली आतापर्यंत मला आता वाटतं एक धाव एक विकेट आणि पहा पहिलं षटक मैदानावरती कम्प्लीट होईल आकाश यांचं हे षटक जर पाहिलं तर फक्त आलं एका धाव्यांचं एक विकेट या षटकामध्ये गेली एक्केचाळीस धावेंची आवश्यकता पाहिजे कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज मला वाटतं ए बी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो ए बी कशा प्रकारची गोलंदाजी करेल ना हे आपल्याला पाहिजे एबीचं हे षटक भरपूर निर्णायक असेल भरपूर महत्वाचं असेल आणि पहा एबी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत सकाराम शेठ मारुती लोकरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत दोन्ही मान्यवरांचं मला वाटतं या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो अजूनही त्यांच्याच बरोबरीनं अनेकशे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत सर्वच मान्यवरांचं एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो गोलंदाज तयार गोलंदाज मार्कवरती अकुट टप्प्याचा बॉल कट केला पॉईंटमध्ये शेतरक्षक नाही आणि पहा केडीचा हा ट्रेडमार्क आहे क्लासिकल ड्राईव्ह बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचतो चौका पाच धावा धावपालकावरती आहेत गोलंदाज गोलंदाजच्या माध्यमातून ए पी शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आणि लेंथ बॉल किडी कधी सोडणार नाही गोलंदाज सज्ज होतील आणखीन एक त्याच प्रकारचा चेंडू थोडासा राईज होतो बॉल ऑफ स्ट्राच्या बाहेर निघतो आणि पंचांचा इशारा अवांतर व्हाईट बॉलचा अतिरिक्त धाव प्राप्त होईल आणि यस डी आर यस तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन जो मात्र येतो पायचंय तिसरा पंजाबांचा डिसीजन काय होतो यस वाईट बॉल मुझे पुन्हा एक अवांतर तीम जा टोटल टोटलमध्ये थावा ऍड होत असताना संघाची थाव संख्या सहा ह्या धाव्या संख्येवरती यस फिल्डिंग टीम रिव्यू आपला इतिहास संपला रिव्ह्यू आपण ऍड करून गमावला आहे आणि याचबरोबरीनं पुन्हा एकदा थोडासा खाली राहणारा बॉल एपी प्रभावित करतायत आणि अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो पा किरण धातोड जोपर्यंत मैदानावरती आहे ना त्याने या परिस्थितीमधून कित्येक वेळा कित्येक संघांना तारण हातात ठरला इथून पाहिजे किरण धाधवडची इनिंग कशी असेल बेचाळीस धावांचं लक्ष सहा तर आतापर्यंत बनवल्या गेल्या गोलंदाज सज्ज रिवर्स करण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर स्विच हिटसाठी गेला होता किरण कनेक्ट नाही करू शकत संपर्क नाही झाला बॅटचा आणि बॉलचा आणि आणखीन एका निर्धाव जी मात्र सांगता होती सातत्यानं किरणचा विचार केला तर तो मैदानावरती बसणारा ना खेळाडू नाहीये वेगळं काही करण्याचा प्रयत्न सातत्यानं तो करताना पाहायला मिळतो पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती शॉर्ट ऑफ लेंथ बॉल थोडीशी गती वाढवली यांनी आणि पहा इथे पुन्हा एक बॉल तो मात्र आलाय आतापर्यंत या षटकाचे तीन चिंडू डॉट आलेत चार चेंडू टाकून झालेत त्यामध्ये संघाचे दावा संख्येचा विचार केला तर सहा च्या मात्र स्कोर बोर्ड होते पाहायला मिळत आहेत सहा धावा स्कोर बोर्ड होती म्हणजे बेचाळीसचं लक्ष आहे सहा बनवल्यात छत्तीस अजूनही बनवायच्यात चौदा बॉल छत्तीसच्या आवश्यकता अकोट टप्प्याचा बॉल कट केला गणेश पुन्हा एकदा भेट होतील आणि याचबरोबर आउट फील भरपूर तेज आहे एकदा आता तुमचे निसटला की तो थांबणार नाहीये ना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचतो येतोय हा चौका वरती आपल्याला पाहायला मिळतीये सागर सर दहा धावा डाव पलकावरती आहेत तेरा आणि बत्तीसची ची आवश्यकता सामना कुठे जाऊ शकतो ए बी कुलंदाजी मार्क होती सज्ज होतील पुन्हा एकदा बॅकफुटला गेले जागा बनवली बॅकफुट पंच देत असताना केडी यांच्या बॅट मधून एक धाव येते थोडस लेझी क्रिकेट स्ट्राईक इथे रोटेड होणं गरजेचं नव्हतं पण फास्ट स्ट्राईक इथे रोटेड होताना पाहायला मिळतेय खर तर अभिषेक लांबून चेंडूवरती येत होते हातातून चेंडू निसटला आणि याचबरोबर आलेल्या या दोन धावा तोन दोन षटक संपल्याने आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर का पलकावरती धाव संख्या ची सरासरी पहिल्या षटकामध्ये एक धाव या षटकामध्ये अकरा धावा एक फलंदाज बाद बेचायचा पाठलाग बारा थावा स्कोर बोर्ड होती तर आता विजयासाठी शेवटचे चेंडू बारा आणि बारा बॉलमध्ये तीस थावांची आवश्यकता था। सावत बाबा स्पोर्ट क्लब कोंडवल सांगाला फा दत्ता असले आणि मला वाटतं किरण धादोड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तर याचबरोबरीनं परशुराम डामसे खिलाडीकर उपस्थित होत आहेत परशुराम यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो मध्ये गेला डीप मध्ये क्षेत्रक्षण चांगलं आणि याचबरोबर एक धाव प्राप्त होतीय एका धाविनिश संघाची धाव संख्या पुन्हा एकदा वाढेल जाऊन पोचेल ती आता तेरा या धाव संख्येवरती शेवटच्या अकरा बॉल एकोणतीस ची आवश्यकता पाहिजे कोण जिंकेल इथे बाबा स्पोर्ट क्लब कोंडवळकी त्यांना फाईट करत असताना टीम आपल्याला भोरगिरी पाहायला मिळते कोण जिंकेल हे प्रश्नचिन्ह तुम्ही समोर हा कुठ टप्प्याचा बॉल इन साड आउट क्षेत्र वा ते जबरदस्त झेल अप्रतिम कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि याच बरोबर आपण पाहतो फलंदाज अप्रतिम झेल पाहायला मिळाला आणि याही मॅच मध्ये आकाश अतिशय जबरदस्त झेल टिपतो एका हातानं आय पी एलचं वारं तितकंच व्हावू लागलंय आणि याचबरोबर आपण पाहतो ही आमच्या आदिवासी पट्ट्यातील आय पी एल म्हटलं तर हरकत नाही पण आय पी एलमध्ये मध्ये खेळलं जातं क्रिकेट तिकडे सहजरित्या तुम्ही डाईव लावू शकता पण इथे पूर्णपणे बातीवरचं क्रिकेट आहे टेनिस बॉल क्रिकेट आणि याचबरोबर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या प्रकारच्या घटना ज्या मात्र दुर्मिळ पाहायला मिळतात जबरदस्त कामगिरी आहे वेगळं काही करण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर इम्प्रोव्हाइसिंग स्ट्रॉक्स चा अनि बर बर बादशा आग ओकतोय बॉलला पाठवतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि याच बरोबर आलेला हा आणखीन एक धमाका मनोजच्या बॅटमधून चार चौका धावपालकावरती धावा संख्या सतरा धावा एंडला मनोज बॅटिंग खर तर हा खेळाडू स्वस्त बसणार नाहीये मागाशी ज्यावेळेस माहिती होती त्यावेळेस पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला असा हा नामवंत खेळाडू आकुट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ लेंथ खराब आणि बाँड्री लाईनच्या लगतच टिपला जेल यशस्वी तर विजयासाठी सावधबाबा स्पोर्ट क्लब कोंडवळ संघाला आठ चेंडू आणि पंचवीस थावे यांची आवश्यकता निलेश भागित मैद्रावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत निलेश थोडस घाई करा निलेश भागित जे मात्र मैद्रावरती दाखल होतील आठ चेंडू आणि पंचवीस थावे यांची आवश्यकता पाहायचे कुठला संघ कॉलबॅकला कुठला संघ सुपर एटला त्यामधला अंतर राहिलंय आठ चेंडू पंचवीस थावा बोरगिरी विरुद्ध बाबा स्पोर्ट क्लब कोंडवळ या दोन संघांमध्ये बेस्ट विरुद्ध बेस्ट काटे टक्कर पाहिला मिळते एन पी एल चष्काच्या माध्यमातून कळम जाईसाठी जाणले जात आहेत सुनील आंबेकर ऑलराउंडर खेळाडूंपैकी एक पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती सज्ज ओ हो हो पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतो यस इनसाइड एज होतो आणि इथे विकेट जाते फलंदाज पाहतोय आपण गोलंदाज मार्कवरती शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत कोलंदाज सुनील आणि याचबरोबर पुन्हा एकदा पिकेट करण्याचा प्रयत्न होता आणि पहा मैत्रावरती आणखी एक चेंडू जो मात्र निर्धाव येतो दत्ता सवले सहा चिंडू आणि चोवीस तावा दत्ता सवले जर असतील नितीनजी लोकरे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आहे दत्ता असवले यांच्यासाठी तब्बल एक हजार रुपयांचं पारितोषिक दुसरा ड्रिंक ब्रेक आहे त्यामुळं आपण मैत्रावरती मनोज जास्त वेळ थांबू शकत नाही गणेश सोनवणे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत तर सहा चेंडू आणि चोवीसची आवश्यकता असा मला अर्थ दत्ता यांनी इथून मागच्या कालखंडामध्ये अनेकदा केलाय पाहिजे दत्ता तो कारनामा करतील का दत्ता असं उल तर गणेश सोनवणे गोलंदाजी मार्कवरती भोरगिरी संघाच्या माध्यमातून सज्ज होताना पाहायला मिळत आहेत एका बाजूला सावधबाबा क्रिकेट क्लब कोंडवल संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भोरगिरी या दोन संघांमध्ये मात्र लढत जास्त वेळ घेऊ नका विनंती करतो पहा गोलंदाज सज्ज होतील गणेश सोनवणे गोलंदाजी मार्कवरती पुरा गोलंदाज समोर तितकाच नामवंत सिक्सर किंग जो आपण पाहतो टप्प्याचा बॉल लेंथ होता आणि तर विनोद लोकरे अर्थात मुन्ना यांच्याकडून तब्बल दोन हजार रुपयांचं पारितोषिक पाहिजे कशा प्रकारची कामगिरी होईल विशेषतः या खेळाडूवरती विशेष प्रेम यावेळेचा बॉल ऑफ स्टॉपच्या बाहेर पंचांचा इशारा आवा अंतर वाईट बॉल अतिरिक्त धाव येते संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचेल बेचाळीसचा पाठ लाख तेवीस थावा शेवटचे पाच चेंडू आणि विजयासाठी बनवायचे अजूनही पाच चेंडू आणि एकोणीस धावा कोलंदाज कोलंदाजी मार्गवरती गणेश सोनवणे तर पाहत आता असवले ऑन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज सज्ज होतील हो 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 बिगिटचा प्रयत्न आणि याचबरोबर पंचांकडे लाउड अपील यस इज गॉट विकेट च अशीचा किरण होता तोही आता थोडासा मावळला आहे तेवीस धावा एकोणीस दहाव्याची आवश्यकता मला वाटतं चार चेंडू एकोणीस धाव्यांची आवश्यकता पण क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही तेवीस धावा तर आता परिस्थिती थोडीशी विपरीत होताना पाहायला मिळते कोलंदाज कोलंदाजी मार्ग होते गणेश सोनवणे सज्ज होतील संदीप मैदानावरती होती दाखल होत आहेत कोलंदाज तयार गणेश सोनवणे यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आणि पहा इथे आणखीन एक चेंडू डॉट पहा भोरगिरी संघाचा विचार जर केला तर तो थो, थोडासा विजयाच्या उंबरट्यावरती येताना पाहायला मिळतो आणि बरोबरीनं आता शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू एकोणीसची चे आवश्यकता फुलाप्लेनचा बॉल उंच आहे आणि याचबरोबर फलंदाज स्वतः मला वाटतं क्षेत्रक्षक चेंडू खाली पोहोचतो आणि विकेट जाते फलंदाजबा मदला, उलन्दा उलन्दा जमार कोलती। दिवस क्रमांक दोन मधला गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती आणि याच बरोबर बॉल हवे क्षेत्रक्षक खाली येत आहेत एका हातान झेल घेण्याचा प्रयत्न आणि या बॅच मध्ये विजय प्रस्थापित करत असताना तातवडी देवी स्पोर्ट क्लब फोरगिरी दुसरा संघ आज दिवसभरातला सुपर एट मध्ये दाखल अभिनंदन कॉलबॅक साठी पात्र होतो सावधबाबा स्पोर्ट क्लब कोंडवळ हरकत नाहीये पुन्हा एकदा संध्या असेल तर दुसरा दिवस संपला दुसऱ्या दिवसामध्ये अंतिम ऑफ मॅच हा किताब देतोय आपण अच्छा